ओके सो माझी थोडक्यात ओळख करून देतो, कारण की मी तुमच्यावर एवढा वेळ थांबणार आहे, बऱ्याच मी काय काय बोलणार आहे, तर माझी ओळख करून देतो. माझं नाव समीर सारंग, मी बेसिकली कोल्हापूरचा आहे, पण सध्या नाशिककर म्हणायला हरकत नाही. मी फिनांथ्रोपिस्ट ही जी कंपनी आहे, ही स्वतः मी फाउंडर डायरेक्टर आहे या कंपनीचा. ऑलमोस्ट 10 वर्ष झाली मी नाशिकमध्ये राहतोय फॅमिली बरोबर, आणि इथूनच आम्ही लोकांना शिकवतो. महाराष्ट्राच्या प्रत्येक सिटीमधून, प्रत्येक कानाकोपऱ्यातून, प्रत्येक छोट्या मोठ्या गावातून सुद्धा आमचे पार्टिसिपेंट्स आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ऑलमोस्ट 6 वर्षापासून शिकवतोय. म्हणजे मला ओव्हरऑल 23 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे फिनान्स कंपनीमध्ये काम करून. वेगवेगळ्या ह्या कंपन्यांचे जे लोगो तुम्हाला दिसत आहेत, या सगळ्या कंपन्यांमध्ये मी काम केलेलं आहे बरेच वर्ष, आणि मला एकंदरीत कळालं आहे की पैसे कमवण्यासाठी नेमकं ह्या कंपन्या काय करतात आणि कसे सर्वसामान्य लोक पैसे कमवू शकतात, तेच फॉर्म्युले वापरून जे मोठ्या कंपन्या वापरतात. ओके सो ह्या एक्सपिरियन्सच्या नंतर मी मागच्या ऑलमोस्ट 6 वर्षापासून लोकांना शेअर मार्केट शिकवतोय. ओके ऑलमोस्ट 10,000 पेक्षा जास्त लोकांना मी शिकवलेलं आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक गावातून, प्रत्येक सिटीमधून, छोट्या मोठ्या म्हणजे खेड्यातून सुद्धा माझ्याकडे स्टुडंट आहेत. सो तुम्हाला त्यांचा पण फायदा होईल. तुम्ही ज्या कुठल्या सिटीमधून आहात त्या सिटीमध्ये तुम्हाला बाकीचे आमचे आधीचे जर पार्टिसिपेंट स्टुडंट मिळत असतील तर त्यांच्यावर तुम्ही भेटून बऱ्याच गोष्टी अजून शिकू शकता. सो ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करत आलेलो आहोत मागच्या ऑलमोस्ट 6 वर्षापासून. तर हे सगळं बघितल्यानंतर लोक मला विचारतात जनरली की तुम्हाला जर का 23 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, 6 वर्षापासून तुम्ही शेअर मार्केट शिकवताय, तर तुम्ही स्वतः कोर्स बनून का बरं विकताय? कारण की तुम्हाला पैसे कमवता येत नाहीत का शेअर मार्केटमधून? तुम्हाला जमत नाही का ट्रेडिंग? तुम्ही का बरं कोर्स विकायचा प्रयत्न करताय? आम्हाला का बरं तुम्ही पैसे आमच्याकडून घेताय? फ्री का शिकवत नाही? असे बरेच प्रश्न मला विचारतात. तुम्ही जर का थांबलत ना पुढचे 15-1 मिनिटं तर तुम्हाला बऱ्यापैकी ह्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, आणि जर तुम्ही पूर्ण सेशन अटेंड केलात तर पूर्ण सेशनमध्ये तुम्हाला 100% कळून जाईल की आम्ही हा जो एक्सपिरियन्स आहे तो तुमच्या लाईफसाठी किती महत्वाचा आहे, तुम्हाला किती कामात येणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील. ओके खूप आम्ही म्हणजे लोकांच्या प्रत्येकाच्या घरात आम्ही हा बदल घडवायचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या तर तुम्ही भरपूर पैसे कमवू शकाल, ह्या गोष्टी आम्ही तुम्हाला देणार आहोत. ओके सो तुम्ही थांबलात तर ह्या सगळ्या गोष्टी कळतीलच. सो जर तुम्ही आत्ता गुगलमध्ये जाऊन चेक केलात, ओके ही माझी टीम आहे जी आम्ही सगळेजण मिळून तुम्हाला हेल्प करतो, गुगलमध्ये जाऊन तुम्ही आता जर सर्च केलात की करंट सिच्युएशन शेअर मार्केटची भारतामध्ये काय आहे, कसं चाललंय, काय आहे, करंट सिच्युएशन मध्ये किती लोक आहेत, किती पर्सेंटेजची जनता, अख्ख्या भारतातली किती जनता आहे ह्या क्षेत्रामध्ये, किती लोक प्रॉफिट करतायत, लॉसेस करतायत, सगळं तुम्ही चेक करू शकता. त्याच्यात तुम्हाला दिसेल की भारतामध्ये जेवढे लोक ट्रेड करणारे आहेत त्याच्यातले 95% लोक लॉसेस करतायत. ही ऍक्च्युअली परिस्थिती आहे आत्ताची. आणि हे लॉसेस करण्यामागचे कारण काय आहेत हे कदाचित तुम्ही ऐकलं पण असेल, 90-95% लोक लॉसेस करतात, शेअर मार्केट खूप रिस्की आहे, हे सगळं तुम्ही ऐकलंच असेल. पण हे का बरं असं आहे? कारण त्याच्या मागचं तुम्ही जर सर्च करायला गेलात तर टॉप 6 कारणं तुम्हाला मिळतील. ते 6 कारणं तुम्ही जर बघितलं, हे 6 कारणांमधलं नंबर 1 कारण जरी तुम्ही बघितलं की लोकांना फ्रीचे ऍडवाइस पाहिजे असते, फ्रीचे कॉल्स टिप्स पाहिजे असतात, टेलिग्राम ग्रुप वरती कोणत्या तरी फ्रीचे जॉईन होऊन तिथले कॉल्स अँड टिप्स वापरून किंवा कुणीतरी सांगितलं म्हणून न्यूज चॅनल बघून आपले पैसे वाढवायचं किंवा ट्रेड करून भरपूर पैसे कमवायचा प्रयत्न करतात. तुम्हाला सांगतो, तुमच्या मेहनतीचा पैसा जो काही तुम्ही मेहनतीने कमवलेला आहे तो वाढवायचा असेल तर तुम्हाला स्वतःला शिकावं लागेल की तो कसा वाढतो. दुसऱ्यांच्या भरोशाने तो कधीच वाढू शकत नाही. दुसऱ्यांच्या हातात पैसे देऊन, दुसऱ्यांचे कॉल्स अँड टिप्स आणि न्यूज बघून तुम्ही श्रीमंत व्हायचं, पैसे कमवायचं तुम्ही प्लॅन करत असाल तर हा चुकीचा प्लॅन आहे. कारण की तुमच्या मेहनतीचा पैसा दुसऱ्यांच्या सांगण्यावरती वाढेल ही अपेक्षाच मुळात चुकीची आहे. सो ही अपेक्षा ठेवण्यातच काही अर्थ नाही. कारण की 95% लॉसेस का बरं करतात लोक? कारण की त्यांना रेडीमेड सोल्युशन पाहिजे असतात. असं होत नाही. तुम्हाला जर का स्वतःचे पैसे वापरून पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला शिकावं लागेल, रातोरात श्रीमंत बनण्याचे स्वप्न सोडावे लागतील, तुम्हाला शिकावं लागेल, प्रॉपर तुम्हाला मेंटर लागेल, आणि त्यांची हेल्प घेऊन तुम्ही नक्कीच भरपूर पैसे कमवू शकता. सो ही करंट सिच्युएशन आहे, पण ह्या करंट सिच्युएशन मधून आपण काय शिकू शकतो की बाबा मी जर प्रॉपर शिक्षण घेतलं, लोक चुका काय करतात, दुसऱ्यांच्या भरोश्यावरती कमवायचा प्रयत्न करतात, मी जर प्रॉपर शिक्षण घेतलं आणि प्रॉपर वेनी जर मी काम केलं तर पैसे कमवू शकतो. कारण की या क्षेत्राचं भविष्य जे आहे, फ्युचर जे दिसतंय, जे इकॉनॉमिक टाइम्स मध्ये याची बातमी आली होती की
निफ्टी 1 लाख रुपये पर्यंत आणि सेन्सेक्स 4 लाख रुपये पर्यंत 2030 मध्ये जाणार आहे. ओके, म्हणजे आत्ताच्या कंडिशनला ह्याच्या 5 पट अजून वाढू शकतो मार्केट. मग हे 5 पट जर वाढलं तर मला फायदा कसा होऊ शकतो? तर त्या फायद्यासाठी तुम्हाला एज्युकेशन घ्यावं लागेल, शिकावं लागेल की तुमचे पैसे कुठं कसे गुंतवायचे, किंवा माझे 1000 रुपये, 2000, 5000, 10000, 1 लाख, 10 लाख गुंतवायचे तरी कसे गुंतवायचे, कुठं गुंतवायचे, का बरं गुंतवायचे, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही जोपर्यंत अभ्यास करत नाही तोपर्यंत तुमचे पैसे वाढण्याचे चान्सेस नाही आहेत. आता हे का बरं मी सांगतोय की फ्युचरमध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुम्ही जर बघितलं अमेरिकामध्ये सध्या जर तुम्ही बघितलं तर 2022 मध्ये जवळजवळ 58% लोक, टोटल जनतेतले 58% लोक शेअर मार्केटमध्ये ट्रेड करतायत आणि ते शिकून प्रॉपर त्याच्यामध्ये काम करतायत. आत्ता 2023 पर्यंत 62% टोटल अमेरिकन जनतेची ह्याच्यामध्ये उतरलेली आहे, हे अभ्यास करून उतरतायत. म्हणून एक सगळ्यात मोठं कारण आहे की अमेरिकामध्ये श्रीमंत लोक का बरं एवढे आहेत, कारण की ते प्रॉपर शिक्षण घेतात की पैसे कसे वाढायला पाहिजेत. हे जर प्रॉपर शिक्षण आपण घेतलं तर मार्केट तर वाढण्याचे चान्सेस इकॉनॉमिक टाइम्स वाले सांगतातच आहेत. ह्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतं जर तुम्ही आता प्रॉपर अभ्यास करून ह्याच्यामध्ये उतरला तर. आता ह्याच्यात एज्युकेशन घेतलं, शिक्षण घेतलं तर काय ह्याचा उपयोग होऊ शकतो, कसा फायदा होऊ शकतो? जर आपण मागच्या काही वर्षांमधला रिटर्न जर बघितलं, ओके, निफ्टीने किती रिटर्न्स दिलेले आहेत, वार्षिक किती रिटर्न्स मिळतात ते जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की ओव्हरऑल दरवर्षी शेअर मार्केटमधून निफ्टीचे जे कंपन्या आहेत त्याच्यात जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर दरवर्षी सरासरी 15% रिटर्न्स मिळतात. तेवढे जरी रिटर्न्स मिळायला लागले, दर महिन्याला 15% जर रिटर्न्स मिळत असतील तर शेअर मार्केट 2030 पर्यंत पुढच्या 8-1 वर्षांमध्ये क्लिअर कट दिसतंय की तो 45,000 रुपये पर्यंत जाऊ शकतो. ओके, 45,000 रुपये पर्यंत जाण्याचे चान्सेस दिसतात. इकॉनॉमिक टाइम्स म्हणते 1 लाख रुपये पर्यंत जाऊ शकतो, ह्याच्यापेक्षा दुप्पट पेक्षा जास्त. आपण म्हणतोय जेवढं चालू आहे मागच्या 20-22 वर्षांमध्ये ज्या टक्क्यांनी वाढ झालेली तेवढे जरी टक्के मिळाले तरी पुरेसे असतील, एवढा पैसा कमवू शकतो. पण हा पैसा कुणाला मिळेल? ज्यांना याचं शिक्षण येतं, ज्यांना याची माहिती आहे किंवा पैसे कसे कमवू शकतो, कुठं कुठं एंट्री करू शकतो, कुठं नाही करायला पाहिजे, कोणते कंपन्या घ्यायला पाहिजे, स्वतः अभ्यास कसं करायला पाहिजे. आणि हा अभ्यास तुम्ही केलात तर तुम्हाला बघून तुमची पुढची पिढी शिकेल, म्हणजे आपल्यासारखे स्ट्रगलर ते राहणार नाहीत. ओके, ह्याच्या बरोबर हे सगळं झालं, काय चालू आहे, काय शक्यता आहे फ्युचरची. आता 1 मिनिटासाठी आपण असं कन्सिडर करू की तुम्हाला सक्सेसफुल व्हायचंय, पैसे कमवायचे, तुमचे स्वप्न पूर्ण करायचे, तुमच्या इच्छा, तुमच्या घरातल्यांची इच्छा तुम्हाला पूर्ण करायची आहेत. ओके, हे सगळं आहे. सो लेट्स कन्सिडर की तुम्ही आत्ता सध्या ह्या स्टेजवरती, लाईफच्या ह्या स्टेजवरती इथं उभे आहात. ओके, इथं आहात तुम्ही, ह्याच्यापेक्षा छान दिसता मला माहित आहे. समजा तुम्ही इथं आहात आणि तुम्हाला यु नो स्टेप बाय स्टेप असं काम करत करत लाईफ मध्ये सक्सेसफुल व्हायचंय. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप काही महिन्यांमध्ये वर्षांमध्ये तुम्हाला सक्सेसफुल व्हायचंय. पण हे सक्सेसफुल होण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाची गरज काय असणार आहे की पैसे कसे कमवले जातात ह्याचं नॉलेज, ह्याचं शिक्षण पाहिजे, ह्याचा सपोर्ट पाहिजे की कुणीतरी मला हे शिकवेल आणि मला सपोर्ट करेल ह्या स्टेप्स मधून मला सक्सेसफुल होईपर्यंत. तर ह्याच्यासाठी आम्ही तुम्हाला काय देणार आहोत, ओके, आणि तुम्हाला हे सक्सेसफुल होण्यासाठी काय करावं लागणार आहे हे मी स्पष्ट सांगतो, म्हणजे तुम्हाला कळेल की आमच्याकडून काय काय ऑफर आहे, तुम्हाला काय मेहनत घ्यावी लागणार आहे जेणेकरून तुम्ही तुमची इच्छा स्वप्न पूर्ण करू शकता. ओके, सो सगळ्यात पहिले आमच्याकडून मिळणार आहे तुम्हाला शिक्षण, एज्युकेशन, पैसे कमवण्याचं शिक्षण. तुम्ही बघा शाळेत, कॉलेजमध्ये, शाळा कॉलेज हे आपण का बरं करतो, का बरं आपण शिक्षण घेतो, कारण की शिक्षण चांगलं घेतलं की चांगले पैसे कमवता येतात असं आपल्याला वाटतं, म्हणून आपण शिक्षण घेतो. आता तुम्ही मला सांगा, शिक्षण घ्यायला तुम्हाला आयुष्याचे जवळजवळ 20-22 वर्ष द्यावे लागतात, म्हणजे ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन जरी आपण कन्सिडर केलं तर 20-22 वर्षानंतर तुम्ही बघा पैसे कमवण्याचं कधीच शिकवलं जात नाही. पैसे कसे कमवले जातात, कुठून कमवले जातात, कसे कमवले जातात काहीच सांगत नाही, आणि छान आयुष्य कसं जगायचं हे सुद्धा सांगत नाही. आणि हेच दोन महत्वाच्या गोष्टी शिकण्यासाठी आपण शाळा कॉलेज किंवा शिक्षण घ्यायला जातो. चांगले पैसे कमवता यायला पाहिजे आणि छान आयुष्य जगता यायला पाहिजे हे शिकवत नाही. आम्ही तुम्हाला एक्झॅक्टली पैसे कमवण्याचं शिक्षण देऊ, कुठल्या क्षेत्रातून कसे पैसे कमवले जातात, कसे इन्व्हेस्टमेंट केले जातात ह्याचं शिक्षण देऊ. त्याच्याबरोबर तुम्हाला आम्ही लाईफ टाईम सपोर्ट करू.
लाईफटाईम सपोर्ट मध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगणार आहे की त्या सपोर्ट मधून तुम्हाला डेली इन्कम कसे जनरेट करता येतात, तुम्हाला शॉर्ट टर्म मध्ये काही आठवड्या महिन्यांमध्ये कसे पैसे कमवता येतात, कसे लॉंग टर्म मध्ये पैसे कमवता येतात, आणि पैसे कमवण्याचे वेगवेगळे मार्ग वापरून कशा ह्या सगळ्या गोष्टींमधून पैसा कमवता येतो, असे बरेच मार्ग आहेत. सो तुम्हाला आम्ही कोर्समध्ये सगळ्या गोष्टी शिकवतो, थेरोटिकली प्रॅक्टिकली लाईफ टाईम सपोर्ट करतो, ते वापरून तुम्ही पैसे कमवण्यासाठी, आणि त्याच्याबरोबर नवीन नवीन गोष्टी ऍडव्हान्स स्टडीज तुम्हाला देत राहतो ज्याचा वापर करून तुम्ही नेक्स्ट लेवलच्या मोठ्या लेवलची इन्कम करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही शिकवू की ट्रेडर कसं बनलं जातं, म्हणजे तुम्ही जॉब करताय किंवा बिझनेस करताय किंवा तुम्ही हाऊस वाईफ आहात, तुम्ही जे काही काम करताय ते करता करता तुम्हाला ट्रेडर कसं बनता येईल ते तुम्हाला आम्ही शिकू, म्हणजे पार्ट टाइम ट्रेडिंग कशी करता येईल, फुल टाइम ट्रेडिंग तुम्ही करिअर कसं घडवू शकता हे तुम्हाला आम्ही याच्यात शिकू. त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही सांगू की ह्याच्यात तुम्हाला इन्व्हेस्टर कसं बनता येईल. ओके, इन्व्हेस्टर इन्व्हेस्टर म्हटलं की बऱ्याच लोकांना असं वाटतं की इन्व्हेस्टर बनण्यासाठी लाखो रुपये लागतात. येस, इन्व्हेस्टर बनण्यासाठी लाखो रुपये असतील तर चांगले असतात, पण आपल्याकडे जेवढे आहेत त्याच्यानी सुद्धा इन्व्हेस्टमेंट करता येते. पण हे नेमकं शिकवलंच जात नाही की बाबा मी आहेत त्या पैशांमधून इन्व्हेस्टर बनू शकतो. आता तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो, मला चॅटबॉक्स मध्ये त्याचं उत्तर द्या बरं का. एकदम सिंपल प्रश्न आहे, तुम्ही मला सांगा जर का तुम्हाला तुमचे पैसे कुठं गुंतवायचे हे माहीत असतं, म्हणजे तुम्ही जेव्हापासून कमवायला लागले, सपोज तुम्ही कमवायला सुरुवात केली 5 वर्ष 10 वर्ष आधी 2 वर्ष आधी, आणि तुम्हाला माहित आहे की तुमचे 1,000 2,000 500 200 रुपये कुठं गुंतवायचे हे जर माहिती असती तर तुम्ही पहिल्या दिवसापासून गुंतवणूक केली असती का? मला चॅटबॉक्स मध्ये येस नो सांगू शकता. तुम्हाला जर माहित असतं तर येस. ज्योती मॅम येस म्हणतायत, निलेश सर, गजानन सर, रुचा मॅम, प्रशांत सर, दीपक सर, ओम सर, मंगेश सर, सार्थक सर, प्रदीप सर, गणेश सर, येस सगळेच, तुषार सर, हिमानी मॅम, स्वाती मॅम, मयूर सर, दत्तात्रय सर, कार्तिक सर, जय, मी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही, धडाधड 3-400 उत्तर आलेलं दिसत तिथं. सो सगळ्यांनाच वाटतं राईट की तुम्ही केलं असतं. ओके, हे का बरं करू शकलो नाही आपण, इन्व्हेस्टमेंट का बरं करू शकलो नाही, कारण की नॉलेज नव्हतं, माहिती नव्हती. असं आहे का की बाबा माझ्याकडे 500 1,000 रुपये नव्हते किंवा माझ्याकडे 2,000 जमत नाहीत, मी कमवायला लागलो आतापर्यंत मागच्या 5 वर्षात 10 वर्षात मला 2,000 रुपये सुद्धा गुंतवता येत नाही. प्रश्न पैशाचा नाहीये बरं का. श्रीमंत इन्व्हेस्टर मधून इन्व्हेस्टमेंट मधून आपण श्रीमंत नक्की बनू शकतो, पण इन्व्हेस्टमेंट करायची कुठं कसे करायचे ह्याची माहिती नाहीये. आपल्या शिक्षणामध्ये हेच गोष्टी आपल्याला सांगितलेल्या नाहीत की तुम्ही इन्व्हेस्टमेंट कुठं करायला पाहिजे, 2-5 हजार रुपये गुंतवून तुम्ही श्रीमंत निर्माण कसं करू शकता हेच सांगितलेलं नाहीये. सो आम्ही तुम्हाला सांगू की तुमचे 200 500 1,000 2,000 रुपये कुठं गुंतवायचे. आता ह्याच्यामध्ये घाबरण्यासारखं काहीच नाहीये, कारण की तुम्ही आधी शिकाल, बघाल की ह्या क्षेत्रातून असं जमतं का, करता येतं का. सपोज तुम्ही 5,000 रुपये लावले, ओके, 5,000 रुपये लावले आणि ते वाढले नाही, त्याच्यात लॉस झाला, होऊन होऊन किती लॉस होणार आहे माहितीये का तुम्हाला, डोक्यावरून पाणी म्हणजे 500 रुपये. डोक्यावरून 500 रुपयाची रिस्क घेऊ शकतो का आपण? काय वाटतं तुम्हाला, 500 रुपये बुडाले तर रस्त्यावरती येण्याची तर होणार नाही ना परिस्थिती? नक्कीच आपण एवढे घेऊ शकतो. तो 200 500 रुपये वरून सुद्धा आपल्याला लाखो रुपये कमवण्याचं नॉलेज येऊ शकतं. हे आपल्याला जर शाळेत घरात किंवा कॉलेजमध्ये आपल्याला कोणी शिकवलं असतं तर आपण नक्कीच ह्या गोष्टी केल्या असत्या, पण हे करत का नाही, पैसे नाहीयेत म्हणून नाही, माहित नाही म्हणून. आता हिची माहिती आम्हाला आम्ही तुम्हाला देऊ. आता ही माहिती तुम्हाला मिळाल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते की तुम्हाला ऍक्च्युअली करताना हेल्प करायला, म्हणजे ट्रेडिंग करताना, बाईंग सेलिंग करताना, एंट्री कधी घ्यावी, एक्झिट कधी घ्यावं, का बरं बाय करावं, का बाय करू नये. एखाद्या मित्रांनी सांगितलं, टीव्हीवरती आलं, कुठल्या तरी टेलिग्राम चॅनल वरती आलं की बाबा हे बाय करायला पाहिजे, ते तुम्हाला कळेल की हे बाय करायचं का नाही हे नॉलेज तुम्हाला आम्ही देऊ, आणि लाईव्ह मार्केटमध्ये हेल्प करू की हे कसं केलं जातं. असे करणारे कोणीच नाहीयेत. ओके, ह्याच्या बरोबर तुम्हाला आम्ही सांगू की श्रीमंत कसं बनता येईल, श्रीमंत. ओके, आता हे ऐकल्यानंतर बरेच लोक म्हणतात की सर ह्यांचा ना कोर्स विकण्यासाठी हे म्हणतायत की श्रीमंत बनतायत. आमचा कोर्स विकण्यासाठी आम्हाला खोटं बोलण्याची गरजच नाहीये. आमचे लोक, हजारो लोक श्रीमंत झालेले आहेत आमच्या बरोबर, आणि श्रीमंत होता येतं हे शक्य आहे. आपल्याला लहानपणापासून उलट हे सांगितलं जातं की पैसे कमवणं अवघड आहे,
खूप मेहनत करावी लागते. खूप खूप जास्त वर्ष आपण जर का खूप मेहनत केली तर श्रीमंत बनू शकतो, नाही तर कुठला तरी झोल, कुठला तरी शॉर्टकट, कुठला तरी 2 नंबरचा धंदा करावा लागतो, त्याच्याशिवाय भरपूर पैसे कमवता येत नाहीत, हे शिकवलेलं आहे. पण इझिली पैसे कमवता येतात हे आम्ही दाखवून देऊ तुम्हाला, शिकू आणि श्रीमंत झालेले लोक सुद्धा मी तुम्हाला आज दाखवू शकतो. इन्व्हेस्टर कसं बनायचं मी थोड्या वेळात तुम्हाला दाखवणार आहे, ओके. श्रीमंती कशी येऊ शकते 2-5 हजार रुपयांनी मी थोड्या वेळात दाखवणार आहे तुम्हाला. ट्रेडिंग करायला टेक्निकल नॉलेज इझिली कसं घेता येतं ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे, ओके. ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडून येतीलच तुम्हाला, ओके. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही देत राहू, पण तुम्हाला स्वतःला सक्सेसफुल होण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील. आणि त्याच्यातली सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची जबरदस्त इच्छा पाहिजे, तुमचे स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा, पूर्ण करण्याची, भरपूर पैसे कमवून श्रीमंत होण्याची जबरदस्त इच्छा पाहिजे. ही इच्छा नसेल तर होणार नाही. ह्याच्यासाठी एज्युकेशन लागतं का? नाही. ह्याच्यासाठी नॉलेज तुम्हाला आधीपासून शेअर मार्केट माहीत पाहिजे का? नाही. काहीच बॅकग्राऊंडची गरज नाही. गरज सगळ्यात महत्वाची आहे तुमची जबरदस्त इच्छा, शिकण्याची इच्छा, पैसे कमवण्याची इच्छा, मोठं होण्याची इच्छा, पैसे कमवून श्रीमंत घरातल्यांची इच्छा पूर्ण करण्याची, ही जोरदार असल्याशिवाय ह्या क्षेत्रामध्ये येऊ नका, आमच्या कोर्सला येऊ नका, आमचा सेमिनार सुद्धा ह्याच्यानंतर करायची गरज नाही. मी पहिले 20 मिनिटं मागितले होते तुमच्याकडून, तर ऑलमोस्ट 20 मिनिटं, एक्झॅक्ट 20 मिनिटं झालेले आहेत. सो ह्या मोमेंटला तुम्ही ठरवू शकता की हा सेमिनार खरंच तुमच्या कामाचा असेल का नाही, तुम्ही ठरवून कंटिन्यू करू शकता. तुमची इच्छा नसेल तर तुम्हाला मी सांगतो आम्ही तुम्हाला हेल्प करू शकत नाही. तुमची इच्छा नसेल तर तुम्हाला देव सुद्धा हेल्प करू शकत नाही. पण यस, तुमची जोरदार इच्छा असेल तर तुम्हाला कुणीच थांबवू शकत नाही तुम्हाला जे पाहिजे ते मिळवण्यापासून. आणि आम्ही तुमची साथ देऊ ते मिळवण्यासाठी जे तुम्हाला पाहिजे आहे ह्या एज्युकेशन मधून आणि त्या सपोर्ट मधून. तर तुमची इच्छा आहे का? जबरदस्त इच्छा म्हणजे काय? तुम्हाला कुणी सपोर्ट करतोय नाही करतोय, तुम्हाला एकदा शिकून कळतंय नाही कळतंय, तुम्ही सोडणार नाही, करत राहणार, कंटिन्युअसली करत राहणार. ही इच्छा जबरदस्त असेल तर सेमिनार कंटिन्यू करा, नाहीतर सेमिनार पूर्ण करण्याची गरज नाही, इथूनच सोडू शकता तुम्ही, ओके. आहे मला उत्तर देणारे लोकांची नावं सांगतो मी. नंदकुमार सर, हिराराल सर, रविराज सर, तुलसीराम सर, विशाल सर, प्रशांत सर, तुषार सर, रमेश सर. रमेश सर कोणती कंपनी आहे सांगतो तुमच्या समोर, मी आता इंट्रोडक्शन दिलं थोड्या वेळात सांगतो. प्रसाद सर, ओके. आता सगळे उत्तर द्यायला लागले, नावं घ्यायला लागलो तसे असे उत्तर घ्यायला लागले, ओके. यु आर रेडी, गुड. आता तुम्हाला मी बाकीच्या गोष्टी पण सांगत सुरू करतो, ओके. सो ह्याच्या बरोबर तुम्हाला शिक्षण घेतलं की त्याच्याबरोबर तुम्हाला 2 काम करायचे आहेत, लोकांना आणि पैशाला कामाला लावणे. लोकांना आणि पैशाला कामाला लावणे म्हणजे नेमकं काय? तुम्ही बघा, तुमच्या ओळखीतले, माहितीतले, ऐकण्यामधले जेवढे श्रीमंत लोक आहेत, जेवढे श्रीमंत लोक तुम्ही बघितले, ऐकले किंवा त्यांचा अभ्यास केला असेल, ते सगळे श्रीमंत होण्याचे 2 पक्के मार्ग असतील, 2 किंवा त्याच्यातला 1 असायलाच पाहिजे. पहिला, त्यांनी, जे श्रीमंत लोक आहेत, त्यांनी लोकांना कामाला अशा ठिकाणी लावलंय, म्हणजे त्यांच्या कंपनी मार्फत, त्यांच्या ग्रुप मार्फत, त्यांनी अशा ठिकाणी कामाला लावले लोकांना की ते अजून पैसे कमवतात. म्हणजे मोठ्या मोठ्या कंपनीचे मालक बघा, त्याच्यात 1000 लोक काम करतात आणि ते पैसे कमवून त्यांना देतात. सो लोक काम करतात, दुसरं पैसा काम करतोय, पैसे अशा ठिकाणी गुंतवलेले आहेत की पैसा अजून पैसा आणतोय. हे 2 किंवा ह्याच्यातला 1 मार्ग असल्याशिवाय श्रीमंत बनता येत नाही, गॅरंटेड. मग हे तुमच्याकडे कमी असताना, म्हणजे पैसे कमी असताना आणि लोक नसताना कसं काय हे वापरू शकतो ते तुम्हाला थोड्या वेळात मी दाखवणार आहे की तुमच्याकडे 2-5 हजार रुपये असताना सुद्धा महिन्यातून तुम्ही कसे ते पैसे कामाला लावू शकता आणि कसे तुमच्याकडे लोक नसताना दुसऱ्या लोकांना कामाला लावून पैसे कमवू शकता. हे ऐकताना थोडंसं वेगळं वाटेल, पण थोड्या वेळानंतर तुम्हाला मी ऍक्च्युअली दाखवतो की कसं घडतं, तुम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटेल, ओके. सो तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतील, त्याच्याबरोबर तुम्हाला रूल फॉलो करावे लागतील. रूल फॉलो करावे लागतील म्हणजे काय? आम्ही तुम्हाला सांगू की इंट्राडे ट्रेडिंग साठी काय करायचं, डिलिव्हरी साठी काय करायचं, शॉर्ट टर्म लॉंग टर्म मध्ये कसे ट्रेड करायचे, कसे स्ट्रॅटेजी वापरायचे, कसे स्टॉप लॉस, एंट्री, एक्झिट, कसे चार्ट रीडिंग करायचे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही शिकू, जेणेकरून त्याचा वापर करून तुम्ही सक्सेसफुल बनू शकता. सो तुम्हाला जर ह्या गोष्टी सगळ्या पाहिजे असतील आमच्याकडून, तुम्ही हे सगळ्या गोष्टी द्यायला तयार असाल तर सेमिनार कंटिन्यू करा. आता सेमिनार मधले मी तुम्हाला मेजर गोष्ट 20 मिनिटांमध्ये जी सांगतो बोललो होतो ती दिली. आता आमची कोर्सची माहिती,
पुढच्या 5-1 मिनिटांमध्ये मी कोर्सची माहिती दाखवतो आणि त्याच्यानंतर इन्कमचे सगळे मार्ग दाखवतो तुम्हाला, ओके, जे तुम्ही शिकून ऍक्च्युली तुम्हाला कळेल की तुम्ही हे करू शकता का नाही, आणि जर ते वाटलं तर तुम्ही आम्हाला जॉईन करू शकता. सो आमची कोर्सची फीस जी आहे ती 28,320 रुपये आहे, ही ऍक्च्युअल फीज आहे. पण तुम्ही फक्त जे सेमिनार आत्ता जे झूम वरती आणि फेसबुक वरती जे सेमिनार अटेंड करतात त्यांच्यासाठी एक स्पेशल ऑफर फक्त तुमच्यासाठी, ओके. ही स्पेशल ऑफर काय आहे, लोकांना वाटेल की बाबा हा लगेच सुरू झालायचा कोर्स विकायला, तुम्ही माहिती घ्या 2-5 मिनिटाची एक बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही कंटिन्यू करू शकता सेमिनार, तुम्हाला आवडल्यानंतर सोडायला पण काय हरकत नाही, ओके. सो जी स्पेशल ऑफर आहे, जे लोक झूम वरती आणि फेसबुक वरती लाईव्ह आत्ता आहेत त्यांच्यासाठी एक स्पेशल ऑफर म्हणजे 8,000 मध्ये आमचा कोर्स असेल. हा कोर्स काय आहे काय नाही हे सगळं मी तुम्हाला सांगतो. 8,000 मध्ये कोर्स, 28,320 रुपयाचा कोर्स फक्त 8,000 मध्ये इन्क्लुडिंग जीएसटी, ओके. आणि ह्याच्यामध्ये काय काय मिळणार आहे तुम्हाला. सो आमचा जो कोर्स आहे तो ऑनलाईन असेल, असंच मी तुम्हाला स्वतः मी शिकवणार आहे, ऑनलाईन लाईव्ह मध्ये शिकवतो तुम्हाला, थिअरटिकली सगळ्या गोष्टी सांगतो आणि प्रॅक्टिकली कशी इम्प्लिमेंट करायचं ते पण सांगतो तुम्हाला, आज त्याचा नमुना मिळूनच जाईल. सो 7 दिवसाचा कोर्स आहे, रोज 2 ते 2.5 तासाची सेशन असतील, ओके, संध्याकाळी 7 ते 9 सेम ह्याच टायमिंग मध्ये ज्या टायमिंग मध्ये आपला सेमिनार चालू आहे. सो एक आठवड्यामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकली आणि थेरोटिकली हे कम्प्लीट करू आणि त्याच्यानंतर काय काय गोष्टी होतात ते तुम्हाला सांगतो मी. सो आम्ही कोर्स मध्ये शिकवताना इक्विटी, फ्युचर्स, कमोडिटी, टेक्निकल अनालिसिस, फंडामेंटल अनालिसिस, आयपीओ, शॉर्ट टर्म, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगू. बेसिक ऑफ ऑप्शन, ऑप्शन मधले ट्रेडिंग कसे केले जातात, ऑप्शनचे बेसिक्स कसे असतात, त्या सगळ्या गोष्टी. लाईफ टाईम तुम्हाला रोजचे मार्केट अनालिसिस सेशन होतात, रोज आपले मार्केट अनालिसिस सेशन होतात, ज्या सेशन मधून तुम्हाला कळेल की रोजचे आपण स्टॉक कसे शोधायचे, ट्रेडिंग साठी, इंट्राडे साठी, डिलिव्हरी साठी कसे स्टॉक शोधायचे असतात, कधी एंट्री घ्यायची, असे सगळे रोजचे सेशन होतात. त्या सेशन बरोबर मंथली काही महत्वाचे सेशन असे होतात जे सायकोलॉजी रिलेटेड असतील, महत्वाचे काही टॉपिक रिलेटेड असतील, त्याच्याबरोबर तुम्हाला आम्ही शिकू की डीमॅट अकाउंट मध्ये ट्रेडिंग कशी केली जाते, कशी बाईंग सेलिंग केली जाते, डिमॅट अकाउंट कोणता असायला पाहिजे, कसा असायला पाहिजे, त्या डिमॅट अकाउंट मधून ट्रेडिंग कशी केली जाते, या सगळ्याचे लाईव्ह सेशन होतात. त्याच्याबरोबर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता, मेसेज करू शकता, आम्हाला भेटू शकता. लाईव्ह मार्केट सेशन मध्ये तुम्हाला लाईव्ह हेल्प होते, म्हणजे लाईव्ह मार्केट सेशन चालू असतं, त्या सेशनमध्ये तुम्हाला कुठला स्टॉक कसा बाय, कसा सेल करावा, कसा स्टॉप लॉस लावा, हे सगळं शिकवलं जातं. त्या सेशनमध्ये तुम्हाला हेल्प लागली की तुम्हाला लाईव्ह मध्ये आम्ही हेल्प करतो, रोजच्या मार्केटमध्ये आम्ही तुम्हाला हेल्प करतो, ह्या सगळ्या गोष्टी मिळतील. ह्याचा ऍडव्हान्टेज घ्यायचा असेल तर कसा घेतला जातो, ऍडव्हान्टेजेस काय काय आहेत, सो तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लाईव्ह शिकवल्या जातील. त्या लाईव्ह कोर्स बरोबर तुम्हाला आम्ही ह्या सगळ्या सेशनची रेकॉर्डिंग देऊ. म्हणजे तुम्हाला जर एखादं सेशन तुम्ही उशिरा जॉईन केलं किंवा तुम्हाला एखादं सेशन मिस झाला तर तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता, रेकॉर्डिंग लाईफ टाईम तुमच्याकडे असणार आहे, ओके. सगळ्या सेशनची तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणार आहे. त्याच्याबरोबर लाईफ टाईम सपोर्ट मध्ये ह्या सगळ्या गोष्टी, रोजचे सेशन, लाईव्ह सेशन असतील, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. त्याच्यावर तुम्ही फॅमिली मेंबर्सना घेऊन बसू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता समजा सुरेश सर आहेत, आता सुरेश सर इथे बसलेले आहेत, त्यांनी ह्या कोर्स मध्ये यायचं ठरवलं, 8,000 रुपये भरले, 8,000 रुपये भरले तर सुरेश सर त्यांच्या घरातल्यांना, मित्रांना, सगळ्यांना घेऊन बसू शकतात सेशनमध्ये. कितीही लोक अटेंड करू शकतात, आम्हाला त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही. उलट आम्ही हे सगळ्या गोष्टी तुमच्या घरातल्यांना शिकवा असं सांगतो, तुम्हाला मी दाखवतो थोड्या वेळाने घरातले शिकले तर कसा फायदा होऊ शकतो. सो तुम्ही जेवढे लोक तुमच्या आसपासचे आहेत तुम्ही घरातल्यांनी बसून शिकावं, हे ठरवू नका की घरातल्यांना येईल का नाही येईल, त्यांना कळतं का नाही कळतं, बरोबर घेऊन बसायचं. फक्त माझे शब्द जरी कानावरती पडले तरी घरातलं वातावरण चेंज होईल. घरातलं वातावरण बदललं की पैसे यायला सुरू होतील, कारण की घरातल्या वातावरणामध्ये आपले टॉपिक काय असतात, विषय काय असतात घरामध्ये, की आज कामवाली बाई आली नाही, आज कुणाचं तरी तब्येतच ठीक नाही, कुणाचं तरी लग्न आहे, कुणाचं तरी वाढदिवस आहे, बिल भरायचं आहे, भाडं भरायचं आहे, ईएमआय भरायचं आहे, फीस भरायची आहे, ऑफिसला जायचं आहे, डबा झालाय का, जेवायला काय बनवतोय, आपण ह्याच्या पलीकडे काही बोलत नाही. इथं विषय सुरू होतील घरामध्ये, पैसे कमवले कसे जातात. घरात बसलेला एक यु नो हाऊस वाईफ सुद्धा, रिटायरमेंट झालेला माणूस, स्टुडंट लेवलचा माणूस सुद्धा कसे पैसे कमवू शकतो, आपण पुढचे 5 वर्ष 10 वर्षांमध्ये करोडपती कसे बनवू शकतो, याचे विषय होतील. आणि हे सगळं शिकून तुम्ही ऍक्च्युली अचीव्ह करू शकाल त्या गोष्टी, कारण की हे घडतायत ह्या गोष्टी आपल्याकडे, ओके. सो फॅमिलीमध्ये एकाच्या पैशामध्ये तुम्ही सगळेजण बसून शिकू शकता, ओके. त्याच्याबरोबर तुम्ही कोर्स किती वेळी रिपीट करू शकता. आपला कोर्स जो लाईव्ह कोर्स असतो दर महिन्याला होतो. सो तुम्हाला एकदा कोर्स करून कळालं नाही, परत पुढच्या महिन्याला अटेंड करा, परत फीस भरायची गरज नाही,
ओके, परत भरायचे नाही. सपोज राजेश सर आहेत, राजेश सरांनी कोर्स केला, या वेळेला कोर्स त्यांनी अटेंड केला, सगळे शिकले, पुढच्या महिन्यात परत कोर्स होतोय, त्याच्यात त्यांनी त्यांच्या वाईफला बसवलं, त्यांच्या नावाने राजेश भोसले नावाने त्यांनी एंट्री केली, त्याच्या त्या नावामागे कोण बसलेलं आहे आम्हाला काहीच टेन्शन नाही, आम्ही राजेश सरांना प्रत्येक वेळेला एंट्री देऊ. त्याच्या मागे त्यांचे भाऊ बसलेत, आई बसलेली, मम्मी पप्पा असतील, मुलं असतील, वाईफ असेल, कुणी मित्र असेल, कुणीही बसू शकतो, ते सगळे शिकू शकतात, परत पैसे भरायची गरज नाही. असे ऍडव्हान्टेजेस कुणीच देत नाही बरं का, असे फॅसिलिटी कुठलीच कंपनी देत नाही. तुम्हाला आता कळालं असेल की आम्हाला कोर्स नाही विकायचा, आम्हाला तुमच्या आयुष्यात बदल घडवायचा, तुमच्या घरामध्ये हे बदल घडवायचे. आणि ह्याच्या बरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला जी आवडेल, ओके, ती म्हणजे मनी बॅक गॅरंटी. म्हणजे काय, तुम्ही आठवड्याभरचा कोर्स केला, ओके, आठवड्याभराचा कोर्स पूर्ण केला, आणि ते केल्यानंतर तुम्हाला वाटलं की हा कोर्स काही कामाचा नाही, काय आवडलं नाही, कळालं नाही, काही कारण असेल, तुम्ही तुमचे पैसे 100% परत घेऊ शकता. सो कळलं तुम्हाला, 8,000 मध्ये लाईव्ह कोर्स, रेकॉर्डिंग, लाईफ टाइमचं सपोर्ट, रोजचे सेशन्स असतील, रोजचे मार्केट अनालिसिस सेशन, लाईव्ह सेशन्स असतील, डीमॅट अकाउंट मध्ये कसं ट्रेड करायचं, ह्या सगळ्या गोष्टी कॉल मेसेजवरती आम्ही तुम्हाला हेल्प करू, तुम्ही आम्हाला भेटायला येऊ शकता, कोर्स किती वेळ रिपीट करू शकता, रेकॉर्डिंग तुमच्या बरोबर असेल, एकाच्या पैशात तुम्ही घरातले सगळे शिकू शकता, किती वेळा रिपीट करू शकता, आणि कोर्स झाल्यानंतर तुम्हाला आवडलं नाही, कळालं नाही, तर पूर्ण पैसे परतही घेऊ शकता. लक्षात आलं तुमच्या? काही रिस्क दिसते का याच्यामध्ये, काही प्रॉब्लेम दिसतोय का याच्यामध्ये, काही रिस्क आहे का असा कोर्स करण्यामध्ये जिथं फक्त 8,000 मध्ये ह्या सगळ्या गोष्टी मिळतील तुम्हाला? ओके, कळालं? ओके, जर तुम्हाला हे सगळं पटलं असेल, आवडलं असेल, परवडत असेल, 8,000 रुपयांमध्ये असा कोर्स करण्यासारखा आहे, अशा माणसाकडे शिकायला पाहिजे, आणि हे आम्ही लाईफ टाईम तुम्हाला सपोर्ट पण करतोय, असं जर तुम्हाला वाटत असेल तर सेमिनार कंटिन्यू करा. कारण की ह्याच्यानंतर मी तुम्हाला आता शिकवणार आहे की 5 पेक्षा जास्त इन्कम सोर्सेस कसे तुम्ही कमवू शकता. ओके, राईट, 5 पेक्षा जास्त इन्कम सोर्सेस कसे कमवले जातात, काय काय मार्ग आहेत, तुम्ही जे काय करताय त्या ते करता करता ह्या मार्गातून तुम्ही कसे पैसे कमवू शकता हे तुम्हाला मी दाखवतो. ओके, सो सगळ्यात महत्वाचा हा पॉइंट आहे, ओके, इन्कम सोर्सेस, काय काय इन्कम सोर्सेस, थोडंसं लक्ष देऊन ऐका. सो सगळ्यात पहिलं इन्कम सोर्स तुम्हाला आम्ही शिकू की इन्व्हेस्टमेंट मधून पैसे कसे कमवले जातात. ओके, इन्व्हेस्टमेंट मधून पैसे कसे कमवले जातात. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, तुम्ही बघा बाजारात खूप सारे इन्व्हेस्टमेंट आहेत, बँक वाले प्रोडक्ट आहेत, इन्शुरन्स वाले आहेत, म्युच्युअल फंड वाले आहेत, सोनं आहे, जागा जमीन आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पण नेमके कुठले घ्यायला पाहिजे, इन्व्हेस्टमेंट कोणते करायला पाहिजे, कोणते नाही करायचे, कोणत्या वयात किती इन्कम असताना कसे पैसे गुंतवायला पाहिजेत, कसा त्याचा अभ्यास करायचा, हे तुम्हाला आम्ही शिकू. हे शिकणं का गरजेचं आहे, कारण की तुम्ही बघा, सपोज तुमच्याकडे 1,00,000 रुपये आहे, ओके, 1,00,000 रुपये आहे, किंवा तुम्ही दर महिन्याला 10,000 रुपये गुंतवू शकता, अशी परिस्थिती आहे असं समजा तुमची. तुम्ही हे पैसे असताना तुम्ही गेलात म्युच्युअल फंड कंपनीमध्ये किंवा बँकेमध्ये गेलात आणि त्यांना सांगितलं की माझ्याकडे आहे ना 1,00,000 रुपये, ते मला गुंतवायचे आहेत, किंवा मला 10,000 रुपये दर महिन्याला गुंतवता येतील. तुम्ही मला सांगा, तो समोर बसलेला माणूस कधीही तुम्हाला हे सांगेल का, सर आमच्या इथे इन्व्हेस्टमेंट करू नका, कारण की आमचे प्रोडक्ट एवढे काही खास नाहीत, समोर एक कंपनी आहे त्यांचे प्रोडक्ट आमच्यापेक्षा भारी आहेत, तिथे इन्व्हेस्टमेंट करा, असं तो कधी सांगेल का? तो असं कधीच सांगणार नाही, उलट तुम्हाला तो सांगेल त्याचेच प्रोडक्ट कसे काय भारी, त्याचेच प्रोडक्ट सगळ्यात भारी कसे, त्याच्यातच का बरं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, हे सगळ्यात जास्त ते सांगतील. जर खरंच त्याचे प्रोडक्ट भारी असते, जर खरंच त्याची कंपनी सगळ्यात भारी असती, तर तो स्वतः इन्व्हेस्टमेंट करून श्रीमंत व्हायला पाहिजे होता. म्हणजे त्या कंपनीचा एम्प्लॉई, त्या कंप्लॉई कंपनीचे एजंट आणि त्या कंपनीचे एक्झिस्टिंग कस्टमर हे सगळे श्रीमंत पाहिजेत जर त्यांचे प्रोडक्ट सगळ्यात भारी असतील तर. पण तुम्हाला दिसेल की एकही एम्प्लॉई कुठल्याच बँकेचा, म्युच्युअल फंडचा, इन्शुरन्सचा, कुठल्याच कंपनीचा एम्प्लॉई श्रीमंत दिसणार नाही तुम्हाला. जे मोठ्या लेवलला असतात ना, झोनल मॅनेजर नॅशनल लेवलचे, त्यांच्याकडे थोडा पैसा असतो, पण बाकीचे ऍव्हरेज 99% एम्प्लॉईज कधी श्रीमंत झालेले होत नाहीत. 35-35 वर्षांचे एक्सपिरियन्स असलेले बँकेचे एम्प्लॉई माझे स्टुडंट आहेत, ब्रांच मॅनेजर, प्रत्येक ऑलमोस्ट सगळ्या बँकेचे मॅनेजर माझ्याकडे एम्प्लॉई माझ्याकडे स्टुडंट म्हणून आहेत. तुम्हाला सांगतो, जीएम लेवल पर्यंतचे स्टुडंट आहेत माझे बँकेचे एम्प्लॉई, कारण की त्यांना 20-25 वर्ष काम करून सुद्धा श्रीमंती काही मिळत नाही, कारण की त्यांना पैसे कमावण्याचे मार्गच माहित नसतात, फक्त कंपनी मोठे होत असतात. तुम्ही बघा, तुमच्या सिटी मधले कंपन्या मोठे झालेत, त्यांचे ब्रांचेस वाढलेले आहेत, की त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणारे लोक वाढलेले आहेत,
तर तुम्हाला दिसेल की कंपन्या मोठे होत आहेत, कस्टमर एम्प्लॉई एजंट कधीच मोठे होताना दिसत नाहीत. सो मला मोठं व्हायचं असेल, माझी इन्व्हेस्टमेंट वाढवायची असतील, तर मी कोणत्या वयात कोणत्या इन्कम मध्ये किती पैसे असताना कुठं गुंतवायला पाहिजे, कुठं नाही गुंतवायला पाहिजे, कशी निवडायला पाहिजे इन्व्हेस्टमेंट, हे तुम्हाला आम्ही शिकू आणि त्याच्यातून पैसे कसे कमवले जातात. ह्याच्याबरोबर तुम्हाला तुमच्यावरती लोन जर असतील, ओके, जर सपोज होम लोन, होम लोन आपल्या इथं ऑलमोस्ट सगळ्यांच्यावरती असतं, कमवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवरती होम लोन असतोच, नसेल तर घ्यावा लागतो, राईट. सो होम लोन मधून तुम्ही कसे करोडो रुपये चे, म्हणजे तुम्ही लाखो लाखो रुपये तुम्ही इन्व्हेस्टमेंट लोकांचे, सॉरी, लाखो रुपये तुम्ही कंपनीला परत देता, म्हणजे कसे, इंटरेस्टच्या मार्फत, तुम्ही व्याजदराच्या मार्फत लाखो रुपये त्या कंपनीला पैसे, ते लाखो रुपये कसे वाचवायचे हे तुम्हाला मी शिकवेन. एक कॅल्क्युलेटर बनवलेलं आहे, जे लोक विकतात पैसे घेऊन, तुम्हाला मी फ्री ऑफ कॉस्ट देऊन ते कॅल्क्युलेटर वापरून तुम्ही तुमचे लाखो रुपये वाचवू शकता होम लोन मधून. एकदम बेस्ट आहे, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला मी शिकवेन. त्याच्याबरोबर तुम्हाला आयपीओ मधून पैसे कसे कमवायचे. आयपीओ म्हणजे काय, इनिशियल पब्लिक ऑफर. सुरुवातीला एक कंपनी जेव्हा शेअर मार्केटमध्ये येते तेव्हा एक ऑफर देते, त्या ऑफरचा फायदा कसा घ्यायचा, ही इनिशियल पब्लिक ऑफर असून सुद्धा, पब्लिकला ऑफर दिलेली असून सुद्धा पब्लिकला हिची माहिती नसते किंवा शिकवलेली नाहीये, हे सरकारने बनवलेली तरतूद आहे ज्याच्याने सर्वसामान्य व्यक्ती भरपूर पैसे कमवू शकतो, पण हे शिकवलंच नाही, ते तुम्हाला आम्ही शिकू. ओके, त्याच्यातून इन्कम कसे येतात, एकदम सिंपल आणि सगळ्यात सेफ म्हणजे कमीत कमी रिस्क असलेली गोष्ट ही आयपीओ. तिसरं आहे शेअर मार्केटमधून ट्रेडिंग करून कसे पैसे कमवायचे, रोजचे ट्रेडिंग करून पैसे कसे कमवायचे शेअर मार्केटमधून. तुम्हाला जे सकाळी 9:15 ते 3:30 मध्ये जे मार्केट असतं त्याच्यात पैसे कसे कमवायचे हे तुम्हाला आम्ही रोजच्या मार्केट अनालिसिस मधून शिकू, लाईव्ह मार्केट सेशन मधून शिकू. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कसे ठरवायच्या असतात, अनालिसिस कसे करायचे असतात ते सगळं शिकू. ओके, त्याच्याबरोबर सपोज तुम्हाला इंट्राडे करायला जमत नाही, म्हणजे सकाळी मार्केट जे चालू असतं त्याच्यामध्ये तुम्हाला वेळ मिळत नाही, तुमचा जॉब असेल, काही काम असेल त्याच्यामुळे, तर तुम्ही संध्याकाळी कमोडिटी ट्रेडिंग करू शकता, कमोडिटी मार्केट मधून पैसे कमवता येतील. म्हणजे कमोडिटी मार्केट सकाळी 9 ते रात्री 11-11:30 चालू असतं, तो संध्याकाळच्या वेळेला ट्रेडिंग करून पैसे कसे कमवायचे ते तुम्हाला शिकू. मग काही लोक असे म्हणतात, सर मला दिवसाचा संध्याकाळचा वेळच मिळत नाही, काहीच प्रॉब्लेम नाही, आठवड्यातून अर्धा तास काढू शकता का. आठवड्यातून जरी अर्धा तास तुम्ही काढू शकलात तर तुम्हाला आम्ही शॉर्ट टर्म मध्ये पैसे कसे कमवायचे शिकू, म्हणजे काही आठवडे महिन्यांमध्ये कसे पैसे कमवले जातात. सुरुवात करताना 2-5 हजार रुपयांनी करायची आहे. सुरुवात करताना जर तुमच्याकडे 5 हजार नाही, 2 हजारनी करा, 2 हजार नाही, 1000 रुपयांनी पण सुरुवात करू शकता. त्या 1000 रुपयावरती तुम्हाला 50 रुपये 100 रुपये कसे कमवता येतील हे जरी तुम्ही शिकलात तर तुमच्या लक्षात येईल की मी या क्षेत्रामधून पैसे कमवू शकतो का नाही. आणि ते कळल्यानंतरच तुम्ही पैसे ऍक्च्युली तुम्ही जास्त पैसे टाकून मग कमवायला सुरुवात करायला हरकत नाही, पण सुरुवात करताना 2-5 हजारनी करायला काहीच हरकत नाही, तिथं तुम्हाला ऍक्च्युली पैसे कमवायचं कळतील. सो आठवड्यातून अर्धा एक तास जरी काढलात तरी पैसे कमवता येतात, रोजची ट्रेडिंग करायलाच पाहिजे असं काही गरजेचं नाही शेअर मार्केट म्हणजे. ह्याच्यानंतर शेवटचं आहे 6वं, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट कसे आहेत, किंवा मी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करून गर्भश्रीमंत कसा होऊ शकतो. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की पैसा नाहीये हा प्रॉब्लेम नसतो, नॉलेज नाहीये हा प्रॉब्लेम नसतो. सो तुमच्याकडे जर का 2-5 हजार रुपये जरी तुम्ही दर महिन्याला गुंतवू शकलात तर तुम्ही 8 ते 10 वर्षांमध्ये कसे लखपती, कमीत कमी लखपती कसे बनवू शकता ते तुम्हाला मी दाखवून देणार आहे. थोड्या वेळातच दाखवतो, हे ऍक्च्युली शिकवणार आहे तुम्हाला, जेणेकरून तुम्ही हे सगळ्या गोष्टी शिकून आमच्याकडून रोजची हेल्प घेऊन प्रॅक्टिकली तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी वापर करून पैसे कमवू शकता. म्हणजे मी सिंपल एका सेंटेन्स मध्ये सांगू का की आमचा कोर्स करून पैसे कमवता येणार नाहीत, आमचा कोर्स वापरून तुम्हाला भरपूर पैसे कमवता येतील, कारण की या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली कशा करायच्या तुम्हाला आम्ही हेल्प करतो. अशी एकही कंपनी नाही जी मराठीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकवते, लाईफ टाईम सपोर्ट करून तुम्हाला ऍक्च्युली पैसे कमवायला हेल्प करते. मागच्या महिन्याची जी बॅच झालेली आहे त्या बॅचच्या लोकांशी जरी तुम्ही बोललात, म्हणजे जर तुमच्या सिटी मधले असतील, तुम्हाला तुमच्या सिटी मधले मी काही नंबर पाहिजे असतील तर ते पण देतो. तुम्ही कोर्सला आलात की आम्ही तुम्हाला त्यांचे पण नंबर, तुम्ही त्यांच्याशी बोलून बघा, जर त्यांनी म्हटलं की अरे नाही नाही यांच्यामध्ये काही नाहीये तर तुम्ही पैसे परत घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला दुसऱ्या दिवशी, कोर्सच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही स्वतःच मला सांगाल की मी करोडपती झाल्याशिवाय मरणार नाही, एवढी गॅरंटी. जर तुम्हाला वाटलं की हे कोर्स कामाचं नाही, सोडा, पैसे परत घ्या,
काहीच रिस्क नाही, पण शिकायचं सोडू नका. तुम्ही आणि तुमच्या घरातले बसून प्लीज शिका, कारण की हे शिकल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की पैसे कसे कमवले जातात, सर्वसामान्य व्यक्ती श्रीमंत कसा बनू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी ऍक्च्युअली मध्ये कळतील. जर आज तुमच्या घरातली हे सेमिनार बघू शकत नाही तुमच्या बरोबर, तर तुम्हाला आम्ही रेकॉर्डिंग देऊ. ही रेकॉर्डिंग आज उद्यामध्ये घरातल्यांना दाखवा आणि बघून विचार करा की खरंच हे आपल्याला जमणार आहे का नाही, आणि तुम्ही हे सगळं ठरवून करू शकता. सो तुम्हाला मी अजून दाखवतो काय काय गोष्टी आहेत. सो आता इकॉनॉमिक टाइम्स मध्ये ही बातमी आली होती की भारतामध्ये जेवढे लोक कमवणारे आहेत, ओके, जे वार्षिक 5 लाख किंवा त्याच्यापेक्षा कमी कमवणारे लोक आहेत भारतामध्ये, त्याच्यातले 70% लोक हे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. का बरं एवढे लोक 70% लोक का बरं इन्व्हेस्टमेंट करतात म्युच्युअल फंड मध्ये, ह्याच्या मागचं कारण शोधायला गेलात तर तुम्हाला कळेल की म्युच्युअल फंड सही है ह्याची ऍड सगळीकडे, ह्याची जाहिरात बघल तिथे चालू आहे, युट्यूब मध्ये जा तिथे चालू आहे, रेडिओ वरती, टीव्ही वरती, पेपर, न्यूज चॅनल वरती, सगळीकडे म्युच्युअल फंड सही आहे, म्युच्युअल फंड सही आहे, म्युच्युअल फंड सही आहे, कंटिन्युअसली बोलत असतात लोक. आणि ही ऍड ऐकली, आपण ऍड ऐकली, आपली सवय, तुम्हाला मी सांगतो मागच्या 6 वर्षापासून मी लोकांना बघतोय, एखादी न्यूज आली की लगेच पळतात त्याच्या मागे की अरे हे घ्यायचं का, हे बाय करू का, हे घेऊ का, कारण की न्यूज मध्ये आले. असे डिसिजन घेतले जात नसतात, जाहिराती बघून आपली इन्व्हेस्टमेंट करायचे नसतात. आता मी हे का सांगितलं तुम्हाला 70% लोक इन्व्हेस्ट करतात, कारण की आपल्याला जी माहिती आहे तेवढंच आपण करतो. म्हणजे काय, आपल्याला FD माहित आहे, आपल्याला सोनं घेणं माहित आहे, आपल्याला म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं माहित आहे. जागा जमिनी जर लाखो रुपये असतील तर, नाहीतर हे असे छोटे मोठे इन्व्हेस्टमेंट करत राहायचे, त्याच्यातून श्रीमंत बनता येतं. तुम्ही मला सांगा किती लोक तुम्ही स्वतः बघितले जे इन्शुरन्स घेऊन, बँकेत पैसे ठेवून किंवा म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करून सोनं घेऊन श्रीमंत झालेले आहेत, करोडपती झालेले आहेत, आणि श्रीमंती म्हणजे त्यांचं नाव बघितलं, अरे बापरे ते तर श्रीमंत लोक आहेत असं नाव झालेलं किती लोक तुम्ही बघितले? 1, 2, 5, 10 हजार किती लोक बघितले सांगू शकता मला? एकही नाही, राईट? एकही नाही, कुणीच नाहीये, राईट? तेच सांगतात, बघितले का कोणी? नाही. तर हे काय असतं नेमकं? आपण जाहिराती बघून इन्व्हेस्टमेंट केले. म्युच्युअल फंड आता चुकीचं नाहीये, म्हणजे म्युच्युअल फंड सही नाही आहे असं मी सांगत नाही, म्युच्युअल फंड आहे, पण म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट कधी करावी, का करावी, ह्याची माहिती पाहिजे. तुम्हाला सिम्पलचा एक एक्झाम्पल देतो. तुम्ही दर महिन्याला जर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर नेमकं काय घडतं? तर तुम्ही सपोज इन्व्हेस्टर आहात, तुम्ही आता शेअर मार्केट ह्याच्यात म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करताय, तुम्ही इन्व्हेस्टर आहात, तुमच्या मेहनतीचा पैसा तुम्ही उचलून काय करताय, त्या म्युच्युअल फंड कंपनीला देताय, ओके. ती म्युच्युअल फंड कंपनी असे हजारो लाखो लोकांचे पैसे घेऊन ती काय करते? ती देते शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करून. म्हणजे हे सगळे आपले पैसे घेतात, शेअर मार्केटमध्ये त्यांच्या नावाने इन्व्हेस्ट करतात आणि त्याच्यातून जोरदार रिटर्न कमवतात, जोरदार रिटर्न कमवतात, आणि त्याच्यातले थोडेसे पैसे आपल्याला देतात युनिट्सच्या नावाखाली. युनिट्स, ओके, किती टक्के असतं ते? 12-15% वार्षिक तुम्हाला मिळतील असं ते सांगतात, ओके, ओके, बरोबर. आता इथं पल्लवी मॅडमचा मला एक मेसेज आलेला, ते म्हणतात मागच्या 2 वर्षांमध्ये फक्त 3,000 रुपये मिळालेत. तुम्हाला मी दाखवतो काय होतं. सो वार्षिक 12-15% मिळतील असं सांगतात, मिळतीलच का? गॅरंटी नाही, ओके. हे पैसे तुम्ही जेव्हा म्युच्युअल फंड कंपनीमध्ये गुंतवता तेव्हा रूल त्यांचे असतात, ते चार्जेस घेतात तुमच्याच पैशांचे वरती, ते पैसे कमवतात पण ते चार्जेस घेतात तुमच्याकडूनच. तुम्ही पैसे तुमचे विड्रॉ करायचे की नाही त्याच्यावरती रूल आहे, तुम्ही कधी इन्व्हेस्ट करायचे त्याच्यावरती रूल आहे, सगळे रूल आहेत, आणि रिटर्न थोडेसेच. आणि हेच पैसे जर हेच पैसे तुम्ही शिक्षण प्रॉपर घेऊन शेअर मार्केटमध्ये गुंतवायचं ठरवलं तर काय होऊ शकतं बघा, ओके. तुम्ही इन्व्हेस्टर आहात, ओके, म्हणजे काय? तुम्ही ह्या इन्व्हेस्टमेंटचे मालक आहात. सपोज तुम्ही 10,000 रुपये गुंतवले तर 10,000 रुपये शेअरचे तुम्ही मालक आहात. म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही मालक नसता, तुम्ही युनिट्स तुम्हाला मिळत असतात, मालक ऍक्च्युअली त्याचे म्युच्युअल फंड कंपनी असते, रूल त्यांचे असतात, इतर रूल तुम्ही ठरवाल ते. म्हणजे तुम्ही आज बाय केले, तुम्हाला वाटलं आठवड्यापर्यंत विकून टाकायचे, विका, पैसे घेऊन टाका तुमचे, असे तुम्ही ओनर असाल. त्याच्यात लिक्विडिटी म्हणजे काय? तर तुम्ही तुमचे कधीही पैसे गुंतवू शकता, कधीही काढू शकता, तुम्ही ओनर आहात, तुम्ही मालक आहात. त्याच्याबरोबर तुम्हाला मिळेल बोनस, म्हणजे ज्या कंपनीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता त्या कंपनीला प्रॉफिट आला तर बोनस मिळतो, ते काय असं थोड्या वेळात सांगतो मी. त्याच्यानंतर डिव्हिडंड मिळतो, डिव्हिडंड म्हणजे डायरेक्ट अकाउंटमध्ये पैसे जमा होतात कॅश,
हे आहे अदर राईट्स, म्हणजे राईट इश्यू मिळतो, बायबॅक ऑफर मिळते, हे सगळे फायदे तुम्हाला मिळतात. आणि जी वाढ प्राइस वाढते शेअरची त्याचे पण तुम्ही फायदे घेऊ शकता. ह्या सगळ्या फायद्यांचा तुम्ही भरपूर उपयोग करू शकता कधी, जेव्हा तुम्ही शिकाल हे सगळं. नाहीतर आपण काय करतो, जाहिरात बघून त्याच्या मागे मागे जातो. जाहिरात बघितल्याशिवाय आपल्याला कळतच नाही, एखादी नवीन प्रोडक्टची जाहिरात आली की त्याच्या मागे मागे जातो. जसं तुम्हाला सांगतो यु नो, हे आता चहाचे बघा दुकानं सुरू झालेले आहेत अमृत तुल्य नावानी. एक हिट झालं की लगेच सगळेजण प्रत्येक गल्लीत चार चार दुकानं सुरू झाले. आधी त्याच्या पानचं दुकान होतं, पानाचे दुकान, भारी भारी एसीचे पान दुकान. त्याच्या आधी काही वर्ष एसटीडीपीसी होते, तुम्ही ऐकले असतील एसटीडीपीसी, प्रत्येक गल्लीत एसटीडीपीसी. तर सगळेजण असे बघून दुसऱ्यांच्या मागे पळत जातात. शिक्षण जर प्रॉपर घेतलं तर हे पैसे कसे कमवले जातात बघा, लोक कसे कमवतात. हे जर प्रॉपर एज्युकेशन घेतलं तर बघा, हे मॅडम आहेत अंकिता नावाचे, एक मॅडम आहेत पुण्याचे, ओके पुण्याच्या जवळ तिथे राहतात, हाऊस वाईफ आहेत. ह्यांनी एक स्क्रीनशॉट पाठवला, ह्याच्यात बघा 105%, 105.32% प्रॉफिट दिसत, 105% का. खाली काय लिहिलंय बघा, माय पोर्टफोलिओ ऑफ लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट फॉर ओनली 8 to 9 months आय ब्रोक माय 2 FDs विथ बँक अँड इन्व्हेस्टेड इन स्टॉक्स. FD होते 2, ते तोडले, तेच पैसे उचलून स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट केले. 8 to 9 months 105% रिटर्न आहे. कोण देत 105% 8 to 9 months? कुठं कमवता येत? सर्वसामान्य माणसाला नाही करता येत. हे जर शिक्षण तुम्ही घेतलं तर तुम्हाला सुद्धा ह्या गोष्टी करता येतील. कधी मार्केटमध्ये एंट्री करायची कधी नाही, हे सगळं एक्झॅक्टली शिकून तुम्ही हे करू शकता. आणि घरातले प्रत्येक जण करू शकतात, कमवणारे असो किंवा नसो, सगळ्यांना जमू शकतं हे. ओके, सो आता हे झालं एक. त्याच्याबरोबर तुम्हाला हे ऐकलंच असेल तुम्ही, ओके, की श्रीमंत श्रीमंत होत जातात आणि गरीब गरीबच राहतात, किंवा गरीब अजून गरीब होतात. हे ऐकलंच असेल. का बरं असं घडतं की श्रीमंत श्रीमंत होत जातात आणि गरीब गरीब राहतात, किंवा ते अजून गरीब का बरं होतात? त्याच्या मागचं कारण तुम्हाला मी सांगतो. आणि ह्या कारण, हे कारण जर तुम्हाला कळलं तर तुम्ही कसं श्रीमंत बनू शकता ते पण कळून जाईल. ओके, सो काय कारण आहे याच्या मागचं? तर तुम्हाला दिसेल की श्रीमंत लोक हे पैशाला आणि लोकांना कामाला लावतात. ओके, म्हणजे ते स्वतः काम करत झटत आयुष्यभर काम करत नाही बसत. ते एक सिस्टम लावतात की लोकांना अशा ठिकाणी कामाला लावायचं की ते अजून पैसे कमवून देतील, आणि पैशाला अशा ठिकाणी कामाला लावायचं की ते अजून पैसे कमवून देतील. आणि गरीब माणूस, गरीब विचारांचा गरीब माणूस, मिडल क्लास माणूस काय करतो? स्वतःच आयुष्यभर झटत असतो. तुम्ही मला सांगा, तुम्ही जे काय आता करताय, जॉब करत असाल किंवा जे काही तुम्ही छोटं मोठं जे काही करताय, तुम्ही जर का हेच कंटिन्यू ठेवलात, तुम्ही जे काय आता करताय तेच कंटिन्यू ठेवलात, तर तुम्ही श्रीमंत बनू शकता का? तुम्ही जॉब करत असाल तर तुम्ही मला सांगा, तुम्ही मिडल क्लास गरीब असाल तर तुम्ही पुढच्या 10 वर्षात 20 वर्षात मरायच्या आधी श्रीमंत बनू शकता का? असं दिसतंय का तुम्हाला? जर नसेल तर तुम्हाला शिकावं लागेल की लोकांना आणि पैशाला कसं कामाला लावलं जातं. नसताना तुमच्याकडे, म्हणजे थोडेसे पैसे आहेत आणि लोक नाही आहेत तुमच्याकडे, तरी तुम्ही श्रीमंत कसं बनू शकता ते तुम्हाला मी दाखवतो. आता शेअर मार्केटमध्ये, ओके, शेअर मार्केटमध्ये खूप अशा कंपन्या आहेत, खूप कंपन्या जे आपला फायदा करायला बसलेले आहेत. ओके, आणि अशा खूप साऱ्या कंपन्या आहेत जे लोकांचा फायदा करायला बसलेले आहेत. लोकांचा फायदा करायला कसे बसलेत? आता अशा कंपन्या निवडायच्या कशा, बघायच्या कशा, ते मी तुम्हाला कोर्समध्ये शिकवेनच. त्याचं एक तुम्हाला उदाहरण दाखवतो. इन्फोसिस नावाची कंपनी आहे, तुम्ही ऐकली असेल, आयटीची कंपनी आहे. ही इन्फोसिसची कंपनी जर तुम्ही बघितली, आता ही कंपनी मी का दाखवतोय, कारण की ही खूप फायदे करून देणाऱ्या कंपनीमधली ऍव्हरेज कंपनी आहे. ऍव्हरेज कंपनी म्हणजे काय? की थोडेफार फायदे करते बॉ, आपले थोडेफार फायदे होतात ह्या कंपनीमध्ये जर का आपण इन्व्हेस्टमेंट केलेत तर. अशी कंपनी थोडेफार फायदे करणारी, जास्त फायदे करणारी कंपनी दाखवलं तुम्हाला पटणार नाही, म्हणून मी तुम्हाला ऍव्हरेज फायदे करणारी कंपनी दाखवतो. सो इन्फोसिस कंपनीमध्ये मालकापासून शेवटच्या एम्प्लॉई पर्यंत प्रत्येक जण जीव तोडून दिवस रात्र काम करतोय. ओके, ते काम करतात आणि त्या कंपनीमध्ये प्रॉफिट आणतात. कंपनीला प्रॉफिट झाला की तो प्रॉफिट कुणाला दिला जातो? तर शेअर होल्डर्सना, जे ह्या कंपनीचे मेन मालक आहेत, ज्यांच्याकडे शेअर्स आहेत. समजा तुमच्याकडे 1,000 शेअर आहेत, 5,000 शेअर आहेत, 2 शेअर आहेत, 10 शेअर्स आहेत, त्या शेअरच्या प्रमाणात तुम्हाला सगळे फायदे होतात. कसे? तर तुम्हाला मी त्याचं उदाहरण दाखवतो. आता एक माणूस आहे ज्यांनी 93 साली 1993 10,000 रुपये गुंतवले इन्फोसिसमध्ये. 93-94 साली 10,000 रुपये खूप मोठी अमाऊंट नव्हती, आता तर राहिलेलीच नाहीये. सो 10,000 रुपये गुंतवले त्यांनी 93 मध्ये आणि 100 शेअर खरेदी केले. तुम्हाला मी सांगणार आहे की कसं केलं जातं. ओके,
सो 100 शेअर खरेदी केले. या कंपनीच्या मालकापासून शेवटच्या एम्प्लॉई पर्यंत रोज मेहनत करून त्यांनी प्रॉफिट आणला. प्रॉफिट झाला की तो प्रॉफिट कन्वर्ट केला शेअर्स मध्ये आणि बोनस दिला. बोनस म्हणजे काय, तुमच्याकडे 100 शेअर आहेत, 100 शेअर फ्री. बघा 94 मध्ये बोनस दिला एकावर एक, म्हणजे तुमच्याकडे 10 शेअर असतील तर 10 फ्री, 1000 असतील तर 1000 फ्री, 2 असतील तर 2 फ्री. सो याच्याकडे 100 होते, 100 फ्री, 200 झाले. 97 मध्ये परत बोनस दिला एकावर एक, 200 चे 400 झाले. 99 मध्ये परत बोनस दिला 400 चे 800 झाले. 2000 साली स्प्लिट झाला, स्प्लिट म्हणजे तुकडे होणे, ओके, 800 चे 1600 झाले. 2004 साली एकावरती 3 बोनसेस दिले, 1 शेअर असेल 3 फ्री. बघा 1600 चे 6400 झाले. 2006 साली परत एकदा बोनस, 14 परत, 15 परत, 16 परत, 18 मध्ये परत बोनस देत गेले असे दरवर्षी. सो ज्या माणसांनी 93 साली 100 शेअर घेतले होते 10,000 चे, त्याचे ऑटोमॅटिक 2018 पर्यंत काहीच काम न करता 100 शेअरचे 2,04,800 शेअर झाले आणि त्याची किंमत 15 करोड रुपये झाली काहीच न करता. आणि आजची किंमत, आजच्या तारखेला तिची किंमत, म्हणजे आजच्या दिवशी तिची किंमत 29 करोड रुपये पेक्षा जास्त आहे. ह्या मागच्या 30 वर्षांमध्ये ह्याचे 29 करोड रुपये झाले, 10,000 रुपये एकदा गुंतवलेले. आता तुम्हाला मी सिंपल प्रश्न विचारतो, तुम्हाला मी जर हे शिकवलं की कोणत्या कंपन्या का बरं कधी बाय करायची असतात, हे जर मी तुम्हाला शिकवलं तर तुम्ही दर महिन्याला किती रुपये गुंतवू शकता मला सांगाल चॅटबॉक्स मध्ये, दर महिन्याला किती रुपये गुंतवायला जमेल तुम्हाला सांगू शकता? ओके, वर्धमान सर म्हणतात 2,000, अभिजित सर म्हणतात 5,000, संचित सर 5,000, ओके 2, 5, 10,000, 15,000, 5,000, 10,000, 15,000, 20,000, 2,000, 15,000, 10,000, 5,000, 2,000, 3,000, 1,000, 500 रुपये, 2 ते 3,000 रुपये, ओके 10,000, 2,000, 5,000, 300 रुपये, ओके 2,000 रुपये, 1,000 रुपये, 3,000 रुपये. सो तुम्ही 2 ते 5,000 रुपये अंदाजे तुम्ही जर बघितलं, उत्तर जे आलेले आहेत माझ्याकडे एवढे, त्याच्यामध्ये ऍव्हरेज 5,000-1,000 रुपये धरायला हरकत नाही. ऍव्हरेज तुम्हाला 2 जमतात 2. तुम्ही जर का हे सपोज तुमचे पुढचे 10 वर्ष कमाईचे बाकी आहेत, ओके 10 वर्ष तुमच्या कमाईचे बाकी आहेत, त्या कमाईचे 10 वर्षांमध्ये दर महिन्याला तुम्ही जर का 5,000 रुपये गुंतवले, ह्या माणसांनी एकदा 10,000 रुपये गुंतवलेत, तुम्ही अशा कंपन्यांमध्ये जर 5,000 रुपये गुंतवले दर महिन्याला पुढच्या 10 वर्षासाठी, तर तुमच्या लक्षात येते किती पैसा होऊ शकतो. मग ह्याच्यात काही लोक विचारतात लॉस होत नाही का, लॉस होतो ना, पण तो लॉस व्हायचे, मोठे लॉसेस व्हायच्या आधी बाहेर कसं पडायचं ते तुम्हाला मी थोड्या वेळात दाखवणार आहे. सो हे तुम्हाला जर तुम्ही सपोज 10 कंपन्या निवडल्या, अशा 10 एक कंपन्या तुम्हाला कळाली की अरे ह्या कंपन्या काय फायदे देतात भारी, त्या कंपन्यांमध्ये तुम्ही दर महिन्याला 5,000-5,000 रुपये गुंतवले, 5,000 म्हणजे काय 2,000-2,000, 1,000-1,000 रुपये असे सगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवले पुढच्या 10 वर्षासाठी, जसं म्युच्युअल फंड करतात तसंच ह्याच्यामध्ये गुंतवले, तर तुमचे किती करोड रुपये होतील, कमीत कमी लखपती नक्कीच बनू शकाल ह्याची गॅरंटी. असे झालेलेत, आम्ही स्वतः केलेलं आहे. ओके, आता तुम्हाला अजून एक चमत्कार सांगतो की हा माणूस 29 करोड रुपये होऊन सुद्धा त्याचे शेअर्स विकून तो बाहेर पडलेला नाहीये, तो विकत नाही त्याचे शेअर्स, आणि तो 29 करोड रुपये घेतले नाही त्यांनी. का माहितीये, कारण की मागच्या 22-23 वर्षांमध्ये ह्या कंपनी त्या माणसाला 4 करोड रुपयाचा पेक्षा जास्त डिव्हिडंड दिलाय, डायरेक्ट त्याच्या अकाउंटमध्ये जमा केलेले आहेत का 4 करोड रुपयापेक्षा जास्त. आपल्याला 4,000 रुपये विनाकारण कुणी देतं का, विनाकारण जस्ट 4,000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले कुणीतरी, कधी झाले का आजपर्यंत, आणि कधी होऊ शकतं का, कधीच नाही. पण हे लोक जे मालकापासून शेवटच्या एम्प्लॉई पर्यंत काम करतात, हे काम करून प्रॉफिट आणतात, प्रॉफिट आला की शेअर होल्डर्सना देतात, तुमच्याकडे जेवढे शेअर्स आहेत त्या प्रमाणात तुमच्या अकाउंटमध्ये जमा करतात. आता ह्या ज्या व्यक्तीने जे इन्व्हेस्टमेंट केले होते 10,000, त्याला मागच्या एका वर्षांमध्ये 66,55,000 पेक्षा जास्त मिळालेले आहेत, 66 लाख एका वर्षात. ही कंपनी दरवर्षी 2 वेळा डिव्हिडंड देते, ठरलेलं आहे. या वर्षी जून 2 तारखेला 35,84,000 रुपये ह्या माणसाच्या अकाउंटमध्ये जमा केले. एका शेअरच्या मागे 17.5 रुपये मिळतात, मागच्या जूनला 17.5 रुपये दिले एका शेअरच्या मागे. तुमच्याकडे 1 शेअर असेल तर 17.5 रुपये जमा होतील, 10 शेअर असतील तर तुम्हाला माहितीये, 1,000 शेअर असतील तर तुम्हाला माहितीये, तुमच्या अकाउंटमध्ये कॅश जमा होते, कॅश वर्षातून 2 वेळाही देणारी, अशी एका वर्षात 5-5-6-6 वेळा डिव्हिडंड देणाऱ्या कंपनी आहेत. कॅन यू इमॅजिन, 5-5 वेळा डिव्हिडंड देतात दर 2 महिन्याला,
एक एक वेळा दोन दोन वेळा पाच पाच वेळा डिव्हिडंड देणारे कंपनी शोधले, संपलं माझं काम, दुसरं काहीच नाही. मग ती कंपनी कोणत्या कॅटेगरीची असायला पाहिजे, कशी घ्यायला पाहिजे, हे सगळं शिकवतो. ही एक गोष्ट तुम्ही आणि तुमच्या घरातले शिकले, ही एकच गोष्ट, बाकीचं सोडून द्या. तुम्ही मला सांगू शकता तुमच्या घरामध्ये जेवढे लोक न कमवणारे आहेत, जे कमवत नाहीत, हाऊस वाईफ असतील, आई वडील असतील, कमवत नाही, मुलं असतील, कमवत नाही, अशा व्यक्ती जे कमवत नाही ते त्यांच्या अकाउंटमध्ये 200-500 रुपयाचे असे स्टॉक घेऊ शकतात का दर महिन्याला? 500 रुपये, 1000 रुपयाचे स्टॉक घेऊ शकतात? सांगू शकता मला येस नो? तुमच्या घरातले न कमवणारे घेऊ शकतात? तुषार सर, अभिजित सर, जयकिशन सर, विनायक सर, पायल मॅम, अमर सर, सगळेजण येस म्हणतात. म्हणजे लक्षात आलं की पैसा हा प्रॉब्लेम नसतो, नॉलेज हा प्रॉब्लेम आहे, माहिती नाही हा प्रॉब्लेम आहे, कुणी शिकवलं नाही हा प्रॉब्लेम आहे. जर शिकलात तुम्ही तुमच्या घरातले, पुढचे 8-10 वर्ष जर तुम्ही सिन्सिअरली हे करू शकलात, हे एकाच मार्गाने तुम्ही श्रीमंत बनू शकता. एकच मार्ग तुम्हाला, तर मी 6 मार्ग शिकवतोय. कळतोय तुम्हाला हिची ही जादू, ही ताकद आहे. हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला एक प्रश्न पडायला पाहिजे, राईट? असे बरेच लोक मला विचारलेत म्हणून मी एक प्रश्न तुम्हाला, मी त्याचं उत्तर पण देतो न विचारताच. हे एवढं जर सोपं आहे तर सगळे का बरं पैसे कमवत नसतील? हा प्रश्न पडायला पाहिजे ना, की एवढं सोपं आहे तर का बरं पैसे कमवत नाही? माहितच नाहीये हे तर आपण बघितलं. माहिती नाही हा प्रकार तर एक आहेच, पण दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रकार सायकोलॉजी, आपलं मानसशास्त्र. आपल्याला माहिती नाही हा प्रकार झाला, पण आपली सायकोलॉजी, आपली विचारधारणा कशी आहेत. सो या सोसायटीमध्ये, आपल्या समाजात, आपल्या आसपासच्या लोकांमध्ये आपण स्वतः असे सगळे जर मिळवले तर दोन पद्धतीचे विचार करणारे लोक आहेत, दोन प्रकारचे विचार करणारे लोक आहेत. एक जे गरीब मिडल क्लास विचारांचे लोक असतात, गरीब आणि मिडल क्लास विचारांचे, ओके. आणि काही लोक असतात श्रीमंत आणि मोठे विचारांचे. मी विचारांच्या बद्दल बोलतोय, पैशांच्या बद्दल नाही का? आपल्याकडे पैसा असून आपले विचार छोटे आहेत म्हणून आपण गरीबच राहतो, गरीबच मरतो, स्ट्रगलरच राहतो. श्रीमंत जर व्हायचे असतील तर त्याच पैशांना विचार मोठे लावायला लागतील. म्हणजे काय? तर मिडल क्लास किंवा गरीब विचारांचा माणूस कसा विचार करतो? बघा, तुम्ही श्रीमंत झाले असाल तर कसे झाले असेल तुम्हाला कळून जाईल आज आता हे थोडं पुढचे 5-1 मिनिटं ऐकल्यानंतर. आणि तुम्हाला श्रीमंत का बनता आलं नाही आतापर्यंत ते पण तुम्हाला कळून जाईल हे ऐकल्यानंतर. सो आपल्या इथं गरीब किंवा मिडल क्लास विचारांचे लोक काय विचार करतात, की मेहनतीने खूप अभ्यास करून चांगले मार्क आणायचे, चांगले मार्क आले की चांगली नोकरी मिळते, चांगली नोकरी मिळाली की आपल्याला एखादं घर करता येतं, एखादं घर नोकरी असेल तर आपल्याला चांगली मुलगी मिळते, मुलगी मिळाली की आपण लग्न करून आपल्यासारख्या अजून पैदा करायचे. ही आपली पद्धत आहे सर्वसामान्य लोकांची विचारांची, ओके. आणि ह्या विचारांमध्ये येतं आपलं स्वतःचं घर, घरातले कामं, हे सगळे. आता एक सर्वसामान्य माणूस जेवढे पैसे कमवतो अख्ख्या आयुष्यभरात, ओके, जेवढे पैसे कमवतो अख्ख्या आयुष्यभरात, त्याच्यातले 77% पैसे तो राहत्या घरासाठी खर्च करतो, होम लोन फेडण्यामध्ये, घर चालवण्यामध्ये. 77% कमाई आयुष्यभराची आहे का, तो राहत्या घरासाठी खर्च करतो. 11% कमाई आयुष्यभराची सोनं घेण्यामध्ये टाकतो, कारण की आपल्या इथे 3.5 मूर्त आहेत, बायकोला, मुलाला, मुलीला, आईला, बहिणीला किंवा नवऱ्याला, भावाला. आपण जर सोनं घेतलं की घरातले म्हणतात आपला मुलगा, आपली मुलगी मोठी झाली, खुश होऊन जातात, ओके. 11% त्याच्यात गेले. 7% ड्युरेबल गुड्स, म्हणजे काय? मोबाईल, फ्रीज, टीव्ही, गाड्या ईएमआय वरती घेण्याची पद्धत आहे आपल्या इथं. 95% पैसा तुमच्या अख्ख्या आयुष्यातला 95% पैसा असा जर का खर्च होत असेल तर तुम्हाला कळतंय का की तुमचे 95% पैसे अशा ठिकाणी जातात जिथून रिटर्न्सच येणार नाहीत, परतावेच मिळणार नाहीत, इंटरेस्टच मिळणार नाहीये. कळतंय तुम्हाला? तुम्ही मला सिंपल सांगा की तुमचं राहतं घर, सोनं आणि फ्रीज, टीव्ही, गाडी आणि मोबाईल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विकण्यासाठी खरेदी करता का? की तुम्ही आज खरेदी केले, 6 महिन्यांनी, वर्षभरांनी किमती वाढल्या, विकून दिले. कधी करतो का आपण? राहतं घर, सोनं, मोबाईल, टीव्ही, फ्रीज हे विकण्यासाठी खरेदी करतो का? चेतन सर नाही म्हणतात, राजेश सर नाही म्हणतात, दीपिका मॅम नाही म्हणतात, प्रसाद प्रसन्न सर नाही म्हणतात, पायल मॅम, सोमनाथ, सगळे जण आपण नाही करत. आपण राहतं घर विकण्यासाठी कधीच खरेदी करत नाही, राहण्यासाठी, लोकांना सांगण्यासाठी माझं स्वतःचं घर आहे. आणि ईएमआय 20-20 वर्ष भरून लोक मारतात. 95% जर का तुमची कमाई आयुष्यभराची तुम्हाला परतावेच देत नसतील, रिटर्नच देत नसेल, तुम्ही कसं काय श्रीमंत बनू शकता? शक्यच नाहीये, होऊच शकत नाही.
राहिलेल्या 5% तुम्ही दुसऱ्यांना विचारून गुंतवणूक करून कसं काय श्रीमंत बनता येईल तुम्हाला? शक्य आहे का? होऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही आत्ता ज्या पद्धतीने राहताय, आत्ता ह्या पद्धतीने तुम्ही जर जगत असाल तर तुमची भविष्यवाणी सांगितली मी आत्ता, की तुम्ही कितीही वर्षाचा जॉब केला, कितीही वर्ष तुम्ही असे वागलात, तुम्ही श्रीमंत होणार नाहीये. ओके, काही लोकांना वाटतं की अरे सोनं घेणं गरजेचं आहे, घर स्वतःच असणं गरजेचं आहे, टीव्ही मोबाईल फ्रीज घेणं खूप गरजेचं आहे. येस, गरजेचं आहे, पण तो कधी घ्यावा, कसा घ्यावा, कुठल्या याच्यात आधी गुंतवणूक करावी ह्याचा अभ्यासच करत नाही. अभ्यास आपण आपल्या आई वडिलांचं किंवा मोठ्यांचं ऐकतो ज्यांनी ऍक्च्युली ह्या गोष्टीच केलेल्या आहेत, ते पण स्ट्रगलर राहिले, आपण पण स्ट्रगलर राहतोय, पुढची पिढी सुद्धा स्ट्रगलरच होईल जर नवीन गोष्टी शिकला नाहीत तर. म्हणजे काय नेमकं मी सांगतोय, आता श्रीमंत विचारांचे लोक काय करतात, श्रीमंत विचारांचे, पैसेवाले नाही मी सांगत का, श्रीमंत विचारांचे. सपोज अशा एका व्यक्तीचे, श्रीमंत विचारांच्या व्यक्तीचे बिझनेस आहे आणि त्या बिझनेसमधून त्यांनी 1 लाख रुपये कमवले, त्या 1 लाखमधले 50% परत त्या बिझनेसमध्ये गुंतवले जातात. कमाई केली त्या बिझनेसमधून, त्याच्यातलेच 50% परत गुंतवणी केली जाते, कारण की बिझनेस वाढवला जातो. 50% त्याच्यात गेले, 30% फायनान्शियल असेट खरेदी केली जाते. फायनान्शियल असेट म्हणजे मी तुम्हाला आता जी दाखवली ना तशी, की पैशाला कामाला लावणे, लोकांना कामाला लावणे. 15% कमर्शियल प्रॉपर्टी घेतली जाते. कमर्शियल प्रॉपर्टी म्हणजे ऑफिसेस, दुकानगाळे, ज्याचे रेंट येतात किंवा त्यांची किंमत वाढल्यानंतर विकण्यासाठीच खरेदी केल्या जातात. 95% पैसा रिइन्व्हेस्ट होतो, परत परत इन्व्हेस्ट होतो, आणि राहिलेल्या 5% आयुष्य आरामची जिंदगी, कारण की प्रत्येक 95% पैसा अजून पैसा कमवतोय, अजून पैसा कमवतोय. म्हणून ही श्रीमंती होऊ शकते. हे सुरुवातीला अवघड दिसतं, पण हे तुम्ही सिन्सिअरली 3 ते 5 वर्ष जर करू शकलात, 3 ते 5 वर्ष जर सिन्सिअरली करू शकलात, ज्याचं शिक्षण आम्ही तुम्हाला देऊ, तर तुम्ही स्वतः श्रीमंत बनू शकता. कोणीही श्रीमंत बनू शकतो जर त्याला शिकण्याची आणि श्रीमंत बनण्याची जोरदार इच्छा असेल तर. हा सायकोलॉजीचा पार्ट झाला. ही सायकोलॉजी, तुमची जेवढी इन्कम आत्ता आहे, तुमची आत्ताची जी परिस्थिती जशी कशी आहे, ती परिस्थिती अशी का आहे, कारण की तुम्हाला वाटतं की मी 10,000 कमवू शकतो, 50,000 कमवू शकतो, 1 लाख कमवू शकतो, मी काहीच कमवू शकत नाही, मी काय करू शकतो, काय करू शकत नाही. जसं तुम्हाला वाटतं तशी तुमची परिस्थिती. तुम्हाला वाटतं मी मिडल क्लास आहे, तुम्हाला वाटतं मी गरीब आहे, तुमची परिस्थिती तशीच राहणार आहे. ही बदलायची असेल तर तुम्हाला नवीन गोष्टी शिकावे लागतील, आणि ते शिकण्याचा सगळ्यात बेस्ट उपाय काय आहे, की कोणीतरी त्या गोष्टी करून श्रीमंत झालेला आहे. तुम्हाला श्रीमंत बनायचं आहे का? श्रीमंत झालेल्या लोकांनी काय केलं ते तुम्ही केलं तर तुम्ही पण तसे श्रीमंत बनू शकता. एकदम सिंपल. त्यातल्या त्यात त्या लोकांनी तुम्हाला जर हेल्प केली तर तुम्ही अजून लवकर बनू शकता. तुम्ही आणि तुमच्या घरातले सगळेच बनता येतील ही शक्यता आहे जर शिकायची इच्छा असेल तर. नाहीतर नाही. सोप्या गोष्टी पहिल्यापासून अवेलेबल आहेत. शेअर मार्केट 1875 पासून आपल्याकडे आहे महाराष्ट्रामध्ये, इंडियामध्ये 1875, पण आपले लोक अजून शिकत नाहीत. 3 ते 4% वरती आपल्या भारतामध्ये कोणी शेअर मार्केटमध्ये नाही, त्याच्यातले 95% लॉसेस करतात. का? कारण की आपली मेंटॅलिटीच ही आहे की बाबा आपण गरीब आहोत, आपण मिडल क्लास आहोत, आपण अशीच राहणार आहोत, अशीच म्हणणार आहोत. म्हणून पगार यायच्या आधी संपण्याचे कारण तयार असतात, खर्च होण्याची कारण तयार असतात. आपले खर्च आपल्या कमाईपेक्षा जास्त आहेत, कारण की नवीन गोष्टी कुठल्या जातच नाहीत. तर आम्ही तुम्हाला हेल्प करू या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. ओके, सो हे झालं एक प्रकार सायकोलॉजीचा, ते तुम्हाला आम्ही शिकू. तुम्हाला त्याच्यानंतर आम्ही सांगू की आयपीओ काय असतो, आयपीओ मधून पैसे कसे कमवले जातात. इनिशियल पब्लिक ऑफर, पब्लिकला दिली गेलेली एक अशी ऑफर ज्याच्यातून सर्वसामान्य माणूस चांगले रिटर्न कमवू शकतो. किती चांगले तुम्हाला दाखवतो. मागच्या एका वर्षामध्ये चांगल्या कंपन्या जवळजवळ 44 कंपन्यांचे आयपीओ आले होते. सर्वसामान्य वर्षभरात 50 ते 60 आयपीओ येतात. मागच्या वर्षी कोरोनाचा इफेक्ट होता म्हणून थोडे कमी कंपन्या होते. या वर्षी तुम्हाला दिसतील 50 ते 60 कंपन्यांपेक्षा जास्त चांगल्या कंपन्यांचे आयपीओ होतात. त्याच्यातले आम्ही हे 11 कंपन्या मागच्या वर्षी सांगितलेले होते की हे तुम्ही अप्लाय करू शकता. ह्यांचे रिझल्ट बघा का, तुम्हाला मी दाखवतो. ह्यांचे रिझल्ट म्हणजे किती टक्केवारीचे रिटर्न्स आहेत. 50%, 52%, ओके, 47%, 41%, 42%, 21, 29, 42, 46, 23, 226%. हे रिटर्न किती दिवसाचे आहेत? 1 आठवड्याच्या आतले. 1 आठवड्याच्या आतले एवढे रिटर्न्स आहेत. आणि आयपीओला किती पैसे लागतात? 14 ते 15 हजार रुपये फक्त.
ह्याच्यामध्ये 14 ते 15 हजार रुपये गुंतवून तुम्ही एवढे रिटर्न्स कमवू शकता. जर चुकून लॉस झाला तर कितीचा होऊ शकतो, जास्तीत जास्त लॉस डोक्यावरून पाणी जास्तीत लॉस 500 ते 700 रुपयाचा लॉस होऊ शकतो. 500 ते 700 रुपयाचा लॉस होऊ शकतो. कॅन यू इमॅजिन, जर अभ्यास प्रॉपर केला तर. हा का आता या वर्षी जोरदार आयपीओची सुरुवात झालेली आहे जून पासून. जून पासून ह्या कंपन्यांनी रिटर्न्स बघा कशी दिलेले आहेत. बघा का, 7%, 93%, 100%, 35%, 90%, 80%, 62%. हे एका दिवसाचे रिटर्न्स सांगा, एका दिवसाचे रिटर्न्स. कॅन यू इमॅजिन, म्हणजे तुम्ही 15,000 टाकले इथं 15,000 चे डायरेक्ट 20,000, 25,000, 30,000 एका दिवसात झालेले आहेत. हे होऊ शकतात आणि ह्याच्यामध्ये रिस्क कमीत कमी असते. ही सर्वसामान्य लोकांसाठी बनवलेली तरतूद आहे. 50 ते 60 आयपीओ वर्षभरात येतात, त्याच्यातले तुम्हाला 4 जरी मिळाले, 2 जरी मिळाले तरी तुम्हाला भरपूर पैसे कमवता येतात. आणि हे कुणालाही करता येतं, हे शिकवू तुम्हाला आम्ही की कसं केलं जातं. ओके, कसं निवडलं जातात कंपन्या, कशा ऑफर केले जातात, कसे याच्यात अप्लाय केलं जातं, सगळं तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवतो आणि रेकमेंड सुद्धा करतो की कोणते स्टॉक घ्यायला पाहिजे कोणते नाही. ओके, सो ह्याच्यातून तुम्ही पैसे कमवू शकता. आता शेअर मार्केटमध्ये तुम्ही जर बघितलं तर हजारो कंपन्या आहेत. त्या हजारो कंपन्यांमधल्या आम्ही तुम्हाला सांगतो की टॉप 50 कंपन्या निवडायला पाहिजेत, म्हणजे निफ्टी 50. ह्याच्यात तुम्ही कसं टेक्निकल नॉलेजचा वापर करून इन्व्हेस्टमेंट करू शकता, ट्रेडिंग करू शकता, तिथं एक छोटासा नमुना तुम्हाला टेक्निकल अनालिसिसचा शिकवतो. तुम्हाला काहीच बॅकग्राऊंड नसताना तुम्ही हे टेक्निकल नॉलेज आत्ता इथं, ओके, मी तुम्हाला 2 मिनिटात शिकवणार आहे. 2 मिनिटाचा वापर करून तुम्ही आत्ता शेअर मार्केटमध्ये एंट्री करायची की नाही तुम्हाला कळून जाईल. आत्ता तुम्ही गुंतवणूक करायला पाहिजे की नाही कळून जाईल 2 मिनिटात. का विचार करा, तुम्ही आमच्या 7 दिवसाच्या कोर्समध्ये आलात तर किती शिकाल. आता हे थोडस लक्ष देऊन शिका. 2 मिनिटात शिकवणार आहे पण थोडस लक्ष देऊन शिका. टेक्निकल चार्ट अनालिसिस कसं करून ठरवायचं की मी बाईंग सेलिंग कशी करू शकतो. ओके, एक मिनिट, बाईंग सेलिंग कशी करू शकतो हे ठरवायचं असेल. समजा मला खरेदी करायचंय, मला एखादा स्टॉक खरेदी करायचा आहे, बाय करणं म्हणतात त्याला. ओके, बाय करायचं असेल तर त्या स्टॉक मध्ये मागच्या काही दिवसांमध्ये प्राइसेस पडलेले पाहिजेत, खाली आलेले पाहिजेत, प्राइसेस खाली पडलेत आणि शेवटी एकदम एंडला तिथं लाल आणि एक हिरवी कॅन्डल पाहिजे. ही कॅन्डल तुम्हाला कळाली नाही तर याला ठोकळे म्हणा, काहीच हरकत नाही. प्राइसेस खाली पडलेत मागच्या काही दिवसांमध्ये, एक लाल आणि हिरवी कॅन्डल आली की इथं खरेदी करायचं आणि इथं खरेदी केली की प्राइसेस वाढतात. मग प्राइसेस वाढले की तिथे जाऊन सेल करायचं. सेल करताना काय बघायचं, प्राइसेस मागच्या काही दिवसांमध्ये वरती आलेलेत, हिरवी आणि लाल कॅन्डल आली एकदम वरती की तिथे सेल करायचं. हे लक्षात ठेवा फक्त. ओके, प्राइसेस खाली आले लाल आणि हिरवी बाय, प्राइसेस वरती गेले हिरवे आणि लाल सेल, एवढंच लक्षात ठेवा. आता तुम्हाला मी करंट चार्ट दाखवतो निफ्टी फिफ्टीचा. ओके, ते चार्ट दाखवून तुम्हाला स्वतःला मी दाखवून शिकून विचारेन सुद्धा की काय करायला पाहिजे, तुम्ही स्वतः मला सांगू शकाल इझिली एकदम. ओके, आता हा चार्ट आहे, बघा हा चार्ट आहे ट्रेडिंग व्ह्यू ह्या वेबसाईट वरून तुम्हाला मी दाखवतो. जनरल लोक हेच वापरतात. ठीक आहे, आता मी तुम्हाला काय सांगितलं की प्राइसेस वरती गेले, ठीक आहे, प्राइसेस वरती गेले, हिरवी आणि लाल कॅन्डल आली इथं की सेल करायचं. एकच मिनिट, इथं थोडस ऍडजस्टमेंट करून घेतो. प्राइसेस वर, एकच मिनिट, हे काय होतंय, प्राइसेस वरती गेले हिरवी आणि लाल कॅन्डल सेल. ओके, प्राइसेस खाली आले लाल आणि हिरवी कॅन्डल बाय, परत प्राइसेस वरती गेले हिरवी आणि लाल सेल, परत खाली आले लाल आणि हिरवी बाय, परत वरती इथं तुम्हाला दिसेल सेल, परत खाली लाल आणि हिरवी बाय, परत वरती हिरवी आणि लाल सेल, परत खाली लाल आणि हिरवी बाय, परत तेच हिरवी आणि लाल सेल, परत खाली लाल आणि हिरवी बाय, परत वरती इथं तुम्हाला दिसेल सेल. ओके, आता हे कधीचं आहे, मी तुम्हाला हे कसं घडतं, काय घडतं, हे मी तुम्हाला शिकवल्या पद्धतीनं कसं काय होतं हे सगळं सांगतो. आता ही तारीख जर तुम्ही बघितली, ही जी आता प्राइसेस वरती गेले आणि इथं हिरवी आणि लाल कॅन्डल आली, ह्याची तारीख जर बघितली तर 24 जुलै दिसते. बघा, 24 जुलैला मार्केट पडणार आहे याचं क्लिअर कट सिग्नल आलं. ओके, आता मी एक सेमिनार घेतला होता त्या दरम्यान, त्या सेमिनारचा मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. ओके, इथं हा सेमिनार ह्याच टायमिंगला मी घेतला होता, त्याचा एक व्हिडिओ दाखवतो. मला एक मिनिट द्या फक्त.
हा व्हिडिओ तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात येईल की तेव्हा शिकवल्या पद्धतीने कसं झालेलं आहे. ओके एकच मिनटं द्या मला, हे बघा. हा हा मी इथं आहे, हे बघा मागं इथं तुम्हाला दिसेल मी इथं. आता हा व्हिडिओ चालू करतो, बघा का काय काय चालू आहे. आता इथं काय येईल मला चॅटबॉक्स मध्ये सांगू शकता. आता सध्या जिथे मार्केट आहे प्राइसेस वरती गेलेले आहेत, हिरवे आणि लाल कॅन्डल आलेली, आता काय होईल सेल, सगळेच तुम्ही उत्तर देते. बघितलं तुम्ही किती वेळ लागला तुम्हाला हे शिकायला, किती वेळ लागला, हार्डली 2 मिनिटं, घड्याळ लावून 2 मिनिटाच्या आत तुम्हाला लक्षात आलं की आता मार्केट इथून खाली पडू शकतो. राईट, आता हे मी तुम्हाला सांगितलं की इथून मार्केट पडू शकतो तेव्हा मी एक सेमिनार घेतला होता, त्याच्यामध्ये हे दिसतंय क्लिअर. राईट, तुम्ही पण मला सेल सेल सगळं सांगताय. आत्ताचा चार्ट तुम्हाला मी दाखवतो परत. ओके, आत्ताचा चार्ट तुम्ही जर बघितलात तर तिथून तो खाली पडलेला दिसेल. बघा आता हा आत्ताचा चार्ट आहे, बघा पडला तिथून खाली. किती सिंपल आहे, तुम्हाला सुद्धा कळालं इथून मार्केट पडलेलं आहे म्हणून. क्लिअर कट दिसतोय इथून मार्केट पडलाय. आता मला तुम्ही सांगा इथं तुम्ही बाय करायला पाहिजे का, येस नो सांगू शकता. आता इथं बाय करण्याची परिस्थिती दिसते का, येस नो सांगू शकता मला. बाय करण्यासाठी काय लागतं, प्राइसेस खाली आलेले आहेत लाल आणि हिरवी कॅन्डल, प्राइसेस खाली इथं लाल आणि हिरवी कॅन्डल, हे कसं घडतं मी तुम्हाला सांगतो. मला उत्तर देऊ शकता की आता इथं बाय करण्यासारखं काही कारण दिसतंय का, येस नो. बाय करायला पाहिजे का, नो. ओके नो, राईट. बाकीचे काय म्हणतात, दोघं तिघच फक्त उत्तर देतात, कुठे आहेत बाकीचे, काय वाटतं आता इथं. ओके द्यायला लागले सगळे नो, राईट. कळतंय तुम्हाला इथं, कारण की प्राइसेस वरती गेले, इथं क्लिअर सिग्नल आलेला होता 24 जुलैला की सेल करायला पाहिजे. आता इथं बाय करण्याचं कोणतं कारण दिसत नाही. जर तुम्ही 2 मिनिटात हे शिकून तुम्हाला जर कळतंय तर विचार कराल तुम्ही, जर आलात तर इंट्राडे डिलिव्हरी सगळ्याच गोष्टी शिकू आम्ही तुम्हाला इथं 2 मिनिटात जर हे दिसत असेल तर, कळत असेल तर. एवढं सोपं आहे, हे कसं घडतं असं, तर सिम्पल तुम्हाला मी सांगतो की जनरली 95% पेक्षा जास्त लोक जे लॉसेस करतात ते का करतात माहितीये का, कारण की ते न्यूज चॅनल बघतात. न्यूज बघून त्यांना वाटतं की ते मार्केट वरती जाणार आहे, खाली पडणार आहे, मित्रांनी सांगितलं कुठले तरी कॉल्स अँड टिप्स आले म्हणून. हे सिम्पल आहे की कुठलाही चार्ट तुम्ही जर बघितला तर त्याच्यामध्ये हे आपण जज का करू शकतो, कारण की हे मार्केट जे आहेत ना खूप मोठ्या मोठ्या कंपन्या चालवतात. ओके, खूप मोठ्या मोठ्या कंपन्या, जे म्युच्युअल फंड कंपनीचं मी तुम्हाला सांगितलं, सगळ्या लोकांकडनं पैसे घेतात, करोडो रुपये जमा करतात आणि ते शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि ते शेअर मार्केटला चालवतात. मग सर्वसामान्य व्यक्ती, तुमच्या माझ्यासारखा व्यक्ती कसं काय कमवू शकतो, तर ते जे करतात ते जर मला कळालं तर हा चार्ट मला शिकवू शकतो. चार्ट मला सांगतो की इथून प्राइसेस वरती जाणार आहेत, इथून खाली जाणार आहे. ह्याचे सिंपल तुम्हाला एक उदाहरण दाखवतो मी. ओके, आता मागच्या काही दिवसांमध्ये मोठ्या मोठ्या न्यूज कुठल्या आल्या होत्या त्याची उदाहरणं दाखवून तुम्हाला मी चार्ट शिकवतो. एक सगळ्यात मोठी न्यूज आली होती आता रिसेंटली की अमेरिकामध्ये काही असे कंपन्यांचे रेटिंग झाले. ओके, आणि त्या रेटिंगमध्ये त्या कंपन्यांचे रेटिंग पडले, त्याच्यामुळे मार्केट पडलं. हे बघा, हे आता जे मार्केट पडतंय त्याच्यामुळे पडलं, ही न्यूज होती. त्याच्या आधी एक न्यूज होती की सिलिकॉन बँक युएस मधली ती बुडाली. ओके, त्याची ही न्यूज इथं आली होती. त्याच्या आधी एक न्यूज आली होती की युक्रेन वरती रशियानी बॉम्ब टाकला, त्याची ही न्यूज इथं आली होती. ओके, ही न्यूज आणि कोरोना आपल्या इथला, त्यावेळेचं पण मी तुम्हाला दाखवतो. न्यूज जेव्हा येते ना, न्यूज यायच्या कमीत कमी महिनाभर आधी आपल्याला इथं कळतं की मार्केट पडणार आहे. न्यूज यायच्या महिन्याभर आधी का माहितीये, कारण की करोना असो, युक्रेन वरती बॉम्ब असो, सिलिकॉन बँक बुडायची असो, हे सगळे काम, हे सगळे कांड जे असतात हे मोठे लोक वरती बसून हे सगळे करतात आणि ते हे करायच्या आधी त्यांना माहित असतं की याच्यानंतर मार्केट पडणार ही न्यूज बघून, तर ते आधी त्यांचे स्टॉक विकून ते बाहेर पडतात. ते जेव्हा स्टॉक विकतात तेव्हा हे असे सगळे सिग्नल महिनाभर आधी कळतात. ते स्टॉक विकून सगळं झालं की त्याच्यानंतर ते बॉम्ब टाकतील, हे बँका बुडवतील, हे सगळं लोक करतात ना का, हे ऍक्च्युली घडतं. ह्याच्यावरती मूवीज बनलेले, ह्याच्यावरती डॉक्युमेंटरीज आहेत, युट्यूबवरती, नेटफ्लिक्सवरती तुम्ही बघू शकता की हे सगळं प्लॅन करून करतात. आता तुम्हाला आपल्या इंडियामधले काही उदाहरणं दाखवतो. एकतर पहिले करोना सांगतो, त्याच्यानंतर मी तुम्हाला एका कंपनीचं उदाहरण दाखवतो. आता करोना जेव्हा आला होता, आपल्या इथं करोना कधी लागला होता तुम्हाला आठवतंय, 23 मार्च 2020, 23 मार्च 2020 ला करोना आपल्या इथं सुरू झाला होता. हे बघा इथं
इथं मी कर्सर ठेवलाय 23 मार्च 2020 ला मार्केट एकदम डाऊन आलं होतं, करोना म्हणजे लॉकडाऊन झाल्यानंतर मार्केट वरती गेलाय. इथून मार्केट वरती गेलाय का, 2020 मध्ये 23 मार्च 2020 ला मार्केट 7,500 रुपयाला होता, कुठल्या निफ्टी फिफ्टीचा, तिथून मार्केट वाढत वाढत 19,000 ला गेलेलं आहे. आता हे कसं घडलं, तर जानेवारीमध्ये बघा इथं तुम्हाला मी आता सांगितलं की प्राइसेस वरती गेले, हिरवे आणि लाल कॅन्डल, इथं सेलिंगचं सिग्नल आलेला आहे. कधी, जर याची टायमिंग तुम्ही जर बघितली तर 20 जानेवारी 2020, 20 जानेवारीमध्ये वरचे जे मोठे कंपन्या आणि लोक बसले होते त्यांना माहित होतं की करोना पसरवणार आहे चायना सगळीकडे आणि त्याच्यामध्ये लोक मरणार आहेत, कंपन्या बुडणार आहेत. जानेवारीमध्ये त्या लोकांनी त्यांचे शेअर्स विकले, तिकडे लगेच सिग्नल तयार झाला. हे जर आपल्याला वाचता आलं असतं तर आपण त्याच्यातून बाहेर पडलो असतो. आणि मार्चमध्ये जेव्हा आपण सगळे न्यूज बघून घाबरलो होतो, घरात लॉक झालेलो होतो, कंपन्या सगळे ऑफिसेस सगळे बंद झाले होते, तेव्हा आपण 2-5-10 हजार रुपये जरी गुंतवले असते 6 महिने डबल झाले होते. आतापर्यंत तिप्पट तिप्पट दुप्पट तिप्पट पेक्षा जास्त वाढलेले आहेत, हे आपल्याला कळालं असतं जर आपण प्रॉपर ह्याचा अभ्यास असता तर. पण आपण तर रील्स बघण्यात बिझी असतो, आपण तर न्यूज बघण्यामध्ये बिझी असतो, ते न्यूज मध्ये लोकांना कसं मॅनेज करायचं ते करतात. तुम्हाला सांगतो, ह्या सगळ्या मोठ्या कंपन्या जाहिराती टाकतात, प्रॉपर न्यूज चॅनल मध्ये टाकतात की या कंपनीचे शेअर्स घ्या, असं करा तसं करा, कारण की त्यांचे शेअर्स त्यांना विकता येतात आणि ते फायदे घेऊन बाहेर पडतात. जर हे चार्ट वाचता आलं तर आपण सुद्धा असे प्रॉपर ह्याचे फायदे घेऊ शकतो त्या कंपन्यां पद्धतीने. आता तुम्हाला मी देसी उदाहरण देतो, आपलं हे करोनाचं तर झालंच. आता तुम्ही हे ऐकलेलं आहे की अडानी ग्रुपला हिंडसबर्ग कंपनीच्या एका रिपोर्टमुळे खूप त्रास झाला, स्टॉक पडला, राईट? तुम्ही ऐकलं होतं, बघा हा स्टॉक पडला होता. आता तुम्हाला ह्याच दाखवतो, बघा हा स्टॉक मागच्या काही महिन्यांपासून, वर्ष 2 वर्षापासून जोरदार वरती चालला होता. ओके, वरती गेला, इथं शेवटी हिरवी आणि लाल कॅन्डल आली. ही तारीख बघा का काय आहे, ही तारीख आहे नोव्हेंबर मधली. ओके, नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये सिग्नल आला होता की हा स्टॉक पडणार आहे. नोव्हेंबर डिसेंबर मध्ये हिंडसबर्ग कंपनीच्या नाव कंपनीने ह्यांच्यावरती रिपोर्ट जाहीर केला सगळीकडे जानेवारीच्या नंतर, जेव्हा मार्केट पडायला लागलं. त्याच्या आधी ह्यांनी त्यांचे स्टॉक्स विकले होते, इथे सिग्नल आला होता की हा स्टॉक पडणार आहे, कधी, नोव्हेंबर डिसेंबर मध्ये. न्यूज आली जानेवारीच्या नंतर, तिथून मार्केट जोरदार पडलं, म्हणजे हे स्टॉक पडलं, खाली पडलं. आता इथं बघा, खाली आला लाल आणि हिरवी, इथं बाईंगचा सिग्नल आलाय. कधी आला हा सिग्नल बाईंगचा? हा बाईंगचा सिग्नल आला फेब्रुवारीमध्ये की इथं हे प्राइसेस वरती जाऊ शकतात. आणि या कंपनीला क्लीन चिट, सुप्रीम कोर्टची क्लीन चिट मिळाली इथं, कुठं, मे मध्ये, फेब्रुवारीमध्ये क्लिअर कट सिग्नल आता. ही क्लीन चिट मिळणार आहे, हिंडसबर्गची न्यूज बाहेर येणार आहे, हे आतल्या लोकांना माहीत असतं, ते त्या पद्धतीनं बाईंग सेलिंग करतात. ते जेव्हा बाईंग सेलिंग करतात, इकडे ऑटोमॅटिक कॅन्डल तयार होतात. हे कॅन्डल तयार झाले की आपल्याला हे स्वतःहून सांगतात की इथं बाय करायचंय, इथं सेल करायचंय. हे आपण शिकलो की आपले काम झाले, आपल्याला पैसे कमवता येतात, एवढं सिम्पल आहे हे, एवढं सिम्पल आहे. तुम्ही जर शिकलात तर हे पॉसिबल आहे. ह्याला तुम्हाला कसलीच बॅकग्राऊंडची गरज नाही, कारण की तुम्हाला नॉलेज जेवढं नसेल तेवढं चांगलं आहे, कारण की आम्ही हे सगळं नॉलेज तुम्हाला देऊच, कारण की आम्ही हे नॉलेज देण्याची एक पद्धत अजून बनवलेली आहे. ती काय आहे पद्धत? तर आम्ही एक मोबाईल ऍप बनवलाय. ओके, ह्या मोबाईल ऍपद्वारे आम्ही तुम्हाला शिकवतो की हे सगळं वापरून कसं इझिली पैसे कमवता येतात. तुम्हाला दाखवतो, हे ऍप फ्री ऑफ कॉस्ट आहे, फिनांथ्रोपिस्ट नाव आहे या ऍपचं. हे ऍप मध्ये आम्ही कॅल्क्युलेटर्स बनवलेले आहेत, ते नीट बघा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो ह्या ऍप मधून. ओके, सो ह्या ऍप मधून पहिला कॅल्क्युलेटर जो बनवलेला आहे तो आहे पिवोट नावाचा, पिवोट कॅल्क्युलेटर. हा पिवोट कॅल्क्युलेटर काय सांगतो बघा, आता आपण काय शिकलो की प्राइसेस वरती गेले, शेवटी वरती हिरवे आणि लाल कॅन्डल आली की इथून मार्केट पडतं, पडणार तर आहे, पण उद्या मार्केट किती पडू शकतो, किती वरती जाऊ शकतो ह्याचा अंदाज कोणालाच नसतो. मग हे कॅल्क्युलेटर तुम्हाला हेल्प करेल, तो सांगेल जर वर गेला तर किती पॉइंट वर जाऊ शकतो आणि जर खाली पडला तर किती खाली पडू शकतो. हे तुम्हाला एक्झॅक्ट कॅल्क्युलेट करून देतो, त्याच्या पद्धतीने तुम्ही हे कॅल्क्युलेट करून ट्रेड करू शकता. दुसरं कॅल्क्युलेटर आहे फिबोनाची. फिबोनाची काय करतो तर हा रिव्हर्सल दाखवतो, बाबा हा वरती गेलाय तर इथून कसा किती पडू शकतो, कसा पडू शकतो, कुठून रिव्हर्स 100% हा खाली येण्याचे चान्सेस आहेत.
तो एक्झॅक्टली तो दाखवून देईल तुम्हाला की इथून तो खाली पडू शकतो किंवा इथून तो वरती जाऊ शकतो. रिव्हर्सल पॉइंट, उलट येण्याचे पॉइंट, म्हणजे खाली आला तर वरती, वरती गेला तर खाली कधी येऊ शकतो ते एक्झॅक्ट सांगतो. ओके, त्याच्यानंतर तिसरं कॅल्क्युलेटर आहे इन्फ्लेशन. इन्फ्लेशन म्हणजे काय, तुम्ही जर एखाद्या ठिकाणी 1 लाख रुपये गुंतवले सपोज, ओके 1 लाख रुपये गुंतवले 10 वर्षासाठी गुंतवले, तर 10 वर्षानंतर किती होणार आहे त्याची किंमत, तर ती वाढून 2 लाख 3 लाख 4 लाख होऊ शकते. पण 10 वर्षानंतर तिची ऍक्च्युअल व्हॅल्यू किती असेल, नेमकी तिची व्हॅल्यू किती असेल ते कॅल्क्युलेटर काढून देतो. त्याच्यानंतर आपण तर ऐकलेलंच आहे की शेअर मार्केट खूप रिस्की आहे, शेअर मार्केटमध्ये खूप रिस्क आहे, पैसे त्याच्यात जातात, लॉसेस होतात, येस आहे ऐकले. तर ती रिस्क कव्हरला मॅनेज कसं करायचं, तर रिस्क मॅनेजमेंटचा कॅल्क्युलेटर. आता तुम्हाला सिम्पल सिम्पल मी काही उदाहरणं दाखवतो. ओके, एकच उदाहरण दाखवतो, त्या उदाहरणामधूनच तुम्हाला कळून जाईल. आता सपोज एखादा स्टॉक आहे 100 रुपयाच्या लेवलला आलेला आहे. ओके, 100 रुपयाच्या लेवलला इथे तुम्ही बाय करायचं ठरवलं, 100 रुपयाला बाय करायचं ठरवलं, या कॅल्क्युलेटरने तुम्हाला सांगून दिलं की हा बाबा वरती जर गेला तर 110 रुपयाला जाऊ शकतो, म्हणजे 10 रुपयाची तुम्हाला प्रॉफिट होण्याची शक्यता आहे. आणि हा जर चुकून खाली गेला तर हा 95 रुपयाला जाऊ शकतो, 5 रुपयाचा लॉस होऊ शकतो. असं ह्यांनी जर का तुम्हाला प्रिडिक्ट करून सांगून दिलं एंट्री करायच्या आधी, तर तुम्ही ह्याला बाय करायचं ठरवू शकता, येस नो सांगाल मला, तुम्ही इथं बाय करायचं ठरवू शकता, पॉसिबल आहे, येस नो, येस करू शकता, राईट. म्हणजे रिस्क काहीच नाहीये, रिस्क माझी काय आहे, 5 रुपयाची रिस्क आहे, तर मी ठरवू शकतो एंट्री करायची आधी घ्यायची का नाही. समजा ह्या कॅल्क्युलेटरने तुम्हाला सांगितलं की हिची रिस्क बाबा 10 रुपये प्रॉफिट होताना दिसतोय, पण हिची रिस्क 20 रुपयाची आहे, 80 रुपयाला खाली पडू शकतो, 20 रुपयाची रिस्क अशी जर दिसली तर तुम्ही ठरवू शकता ना, घेणार नाही, ऑब्व्हियसली नो सांगताय लोक, मी विचारायच्या आधीच नो नो म्हणायला लागले, राईट. जे ठरवू शकत नाहीत, ज्यांना ही रिस्क मॅनेजमेंट जमत नाही, ते लोक मोठे लॉसेस करतात. आणि मग ते म्हणतात शेअर मार्केट भंगार आहे, शेअर मार्केट जुगार आहे, शेअर मार्केट आपल्यासारख्यांचं काम नाही, आपण आपलं काम भलं, आपण घर भलं, चुपचाप बसायचं, एवढ्या पैशांमध्ये आयुष्य काढायचं, जास्त हावरटपणा करायचं नाही, असे डायलॉग तुम्हाला ऐकायला मिळतील जर ज्या लोकांनी ह्याचा अभ्यास केलेला नाही, तर ते असंच सांगतात. सिम्पल आहे की तो रिस्क मॅनेजमेंट करायला शिकवतो. ओके, आता याच्यानंतर दुसरं अजून एक कॅल्क्युलेटर आहे GAN9 नावाचं. GAN9 नावाचं कॅल्क्युलेटर काय, तर जर तुम्ही गुगल वरती सर्च केलं की आतापर्यंत सगळ्यात जास्त पैसे कमावणारे ट्रेडर कोण आहेत जगभरात, सगळ्यात जास्त पैसे कमावणारे, तर ही 10 नावं दिसतील तुम्हाला. ओके, जगातले सगळ्यात फेमस ट्रेडर, त्याच्यातलं 2 नंबरचं नाव आहे विल्यम डेल्बर्ट गान. सो गान ह्या व्यक्तींनी एक स्ट्रॅटेजी बनवली, एक थेरी बनवली, गान थेरी जर तुम्हाला शिकायची असेल, फक्त गान थेरी, तर 1 लाख रुपयाची फीस घेतात. सर्च करून तुम्ही बघू शकता, गान थेरीचे पुस्तकं 50-50 हजार रुपयाचे आहेत, 25 हजार 50 हजार पुस्तकांची किंमत आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही 8 हजार मध्ये शिकवतोय. थेरी जी आहे गान थेरी, 1 लाख रुपयाची थेरी तुम्हाला 8 हजार मध्ये, ही थेरी तुम्हाला शिकवते की एक्झॅक्ट लेवल कसे काढायचे स्टॉकचे. तो तुम्हाला एक्झॅक्टली सांगेल की याच्यानंतर वरती गेला तर किती, खाली गेला तर किती, एक्झॅक्ट गोष्टी सांगतो. मग कमोडिटी मार्केट असो, स्टॉक मार्केट असो, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वापरता येतं, अशा गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही देतोय. म्हणजे इन शॉर्ट काय करतोय आम्ही, आम्ही जे हे ऍप देतोय त्याच्यामध्ये तुम्हाला छोटे प्रॉफिट कमावता येतील, मोठे प्रॉफिट कमवता येतील, लॉसेस झाले तर छोटे असतील. मोठे लॉसेस होऊ शकत नाही, कारण की तुम्हाला आधीच माहित असणार आहे की एखाद्या स्टॉक मध्ये मी गेलो तर याच्यात प्रॉफिट लॉस किती होणार आहे. मोठा लॉस दिसत असेल तर जायचं नाही, मोठा लॉस दिसतोय तरी तुम्ही गेलात तर मोठे लॉसेस होतील, मग तुमची इच्छा. म्हणून आम्ही तुम्हाला प्रॉपर सगळे रूल शिकवून देऊ की कसे कसे रूल फॉलो करून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी वापरायचे, जेणेकरून तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये छोटे प्रॉफिट, मोठे प्रॉफिट, छोटे लॉसेस होतील, मोठे लॉसेस होऊ शकत नाही, ही तुम्हाला रिझल्ट असेल. म्हणजे एकंदरीत तुम्हाला या सगळ्या गोष्टी कशा मिळतात, काय आहेत, ते तुम्हाला म्हणजे लोक याचा वापर करून कसा फायदा करून घेतात ते तुम्हाला मी दाखवतो आता थोड्या वेळात. ओके, सो हे आता एक स्क्रीनशॉट आलेला होता. ओके, एक डॉक्टर आहेत, डॉक्टर पूनम पाटील म्हणून, ह्यांनी आमच्या ग्रुपमध्ये हा स्क्रीनशॉट पाठवला. 2300 रुपये कमवलेले. ओके, 2300 रुपये कमवलेत, त्या 2300 रुपयामध्ये त्यांनी काय लिहिले बघा खाली, 15 मिनिट ट्रेड बिफोर स्टार्टिंग सर्जरी, थँक यू टीम फिनांथ्रोपिस्ट मार्केट. म्हणजे सर्जरीला जायच्या 15 मिनिटं आधी ह्यांनी ट्रेड केलं आणि 2300 रुपये कमवले. ओके, हे लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला अजून दाखवतो, मी काय सांगायचा प्रयत्न करतो तुम्हाला कळेल. ओके, हे बघा, ट्रेडेड वाईल प्लेइंग क्रिकेट ऑन MGM ग्राउंड.
क्रिकेट खेळायला गेले होते, टीमचं बॅटिंगची चालू होती वेळ आणि यांची बॅटिंगचा नंबर यायचा होता. तर पॅव्हिलियन मध्ये बसल्या बसल्या काय करायचं, तर ट्रेड केला 1700 रुपये कमवले. ओके, आता हे बघा. डिअर फॅमिली, टुडेज ट्रेड आर डन इन हॉस्पिटल विथ सलाइन. आजारी आहे, सलाइन लावलेला आहे, 24,000+ कमवले. हे सगळं दाखवण्यामागचं कारण काय आहे की आपल्याकडे जेव्हा एखादं काम करता करता वेळ मिळालं, ऑफिसमध्ये आहात, वेळ मिळाला, तुम्ही जॉब करताय, बिझनेस करताय, तुम्ही हाऊस वाईफ आहे, जेवण करताय, स्टडी करताय, स्टुडंट आहात, ते करता करता तुम्ही जे काही करताय ते करता करता तुम्हाला वेळ मिळाला, तर तुम्ही काय करता? रील्स बघणे, कॉमेडी व्हिडिओ बघणे, फॉरवर्ड पाठवत राहणे, जोक्स बघणे, दुसऱ्यांचे डीपी स्टेटस चेक करणे, स्वतःचे डीपी सेल्फी स्टेटस अपडेट करत बसणे, हेच करतो आपण. आपण आपली प्रगतीचं काम काय करतो? जर वेळ आपल्याला 15 मिनिटं अर्धा तास मिळाला तर काय करतो आपण? काहीच नाही. तेच 15 मिनिटं अर्धा तास तुम्ही जर काही प्रॉपर काम करायला लागला तर पैसे कमवायला लागाल तुम्ही. ऍक्च्युली लोक काय काय करतात बघा, हे बघा. ओके, सॅमसंग Z Fold 5G 1.5 लाखचा होता तेव्हा घेतला त्यांनी, गाडी घेतली. हे बघा, लोक पूजा करताना लॅपटॉप चार्ट आमचे फोटो वगैरे ठेवतात, म्हणतात तुमच्यामुळे आमची लाईफ बदलून गेली. लोक स्वतःचे घर घेतात, बघा रजिस्ट्रेशनचे पेपर आहेत. समीर सर, फायनली ड्रीम कम ट्रू, माय हाऊस इन नाशिक. स्वतःचे गाड्या घेतात. ह्या सगळ्या गोष्टी घडतात ना ऍक्च्युअल मध्ये, लोक करतात. हे सगळ्यात भारी आहे. हे बघा, 1820 रुपये कमवलेत अक्षय, येवलाचे आहेत, 1820 कमवले. हे बघा, शेती करता करता फोटो टाकलाय, काय लिहिले बघा, तो फिनांथ्रोपिस्टमुळे शेतात काम करता करता मार्केटमधून पेमेंट चालू झाले. म्हणजे तुम्ही जे काय करताय ते करता करता पैसे कमवू शकता. असे तुम्हाला मी हजारो हे दाखवू शकतो, लोकांचे रिव्ह्यू दाखवू शकतो. तुम्ही गुगल वरती फेसबुक वरती जाऊन चेक करा आमचे रिव्ह्यूज काय म्हणतात लोक, हजारो लोकांचे रिव्ह्यूज आहेत तिथं. तुम्ही ते रिव्ह्यू बघून तुम्हाला कळून जाईल लोक कसे स्वतःचे स्वप्न पूर्ण करतात, लोक कसे पैसे कमवतात, लोक कसे सतत पैसे कमवतात. लॉसेस होतात का? होतात, छोटे छोटे लॉसेस होतात. लॉसेस झाले तर छोटे होतात, कारण की त्यांना माहित असतं लॉसेस झाले तर छोटे होतील, प्रॉफिट छोटे किंवा मोठे करू शकतो. लोक महिन्यान महिने त्यांचे लॉसेस होत नाहीत, महिन्यान महिने. आपल्याकडे असे लोक आहेत ज्यांचे 3-3, 4-4 महिने लॉस झाले, रोज प्रॉफिट मध्ये. रोज तुम्ही बघाल इथे जे स्क्रोल चालू आहे त्याच्यामध्ये त्यांचे प्रॉफिट तुम्ही बघाल, 2,000, 3,000, 500, 700, 800, 10,000, 20,000 असे ते कमवतात सतत, रोजचे रोजचे इन्कम आहेत. हे सगळं करता येतं, कुणालाही काहीच बॅकग्राऊंडची गरज नाही, काहीच घाबरण्याचा संबंध नाही, कारण की हे शिक्षण तुम्हाला आम्ही देऊ, लाईफ टाईम सपोर्ट करू, हेल्प करू तुम्हाला प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करायला, आणि इम्प्लिमेंट करून तुम्ही ऍक्च्युली पैसे कमवू शकाल. हे सगळं शक्य आहे. ओके, म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला आम्ही काय शिकवतोय तर एक होलिस्टिक अप्रोच आहे. एक तुम्हाला आयुष्यभराचा कसा कसा तुम्हाला सपोर्ट मिळणार आहे, ओके, तुमच्या आयुष्यात बदल घडणार. मी तुम्हाला जी स्पेशल ऑफर दिली 8,000 मध्ये, नेमकं काय घडणार आहे तुमच्या बरोबर ते तुम्हाला मी सांगतो. सो सगळ्यात पहिले तुम्ही आता सेमिनार अटेंड करताय, हे सेमिनार करून तुम्ही कोर्स लावाल. ओके, कोर्सला का बरं येण्याची गरज आहे, पैसे का बरं भरायला पाहिजे? तुम्ही बघा, तुम्हाला डॉक्टर बनायचं आहे, इंजिनियर बनायचंय, पोलीस मध्ये जायचंय, तुम्हाला फोर्स मध्ये जायचंय, तुम्हाला जे काही शिकायचंय, जे काही करायचंय, त्याच्यासाठी एक प्रॉपर पद्धत, एका पद्धतीनं तुम्हाला शिक्षण घ्यावं लागतं. ते शिक्षण तुम्हाला इथं पैसे कमवून तुमचं आयुष्य जर बदलायचं असेल तर त्याचा प्रॉपर एक कोर्स करावा लागणार आहे. आणि 8,000 रुपये आजच्या काळात काहीच नाही आहेत. ओके, ते करून तुम्हाला लाईफ टाईमचा सपोर्ट मिळतोय. तो कोर्स केला, कोर्स केल्यानंतर तुम्हाला लाईव्ह डीमॅट अकाउंट मध्ये कसं ट्रेड केलं जातं त्याचे सेशन होतात, डीमॅट अकाउंटची सगळी माहिती मिळते. त्याच्यावर तुम्हाला मार्केट अनालिसिस रोजचे सेशन्स होतात. त्याच्यानंतर लाईव्ह मार्केट सेशन्स होतात, त्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्च्युअल ट्रेड करता येतील, पैसे कमवता येतील, असे सेशन्स आठवड्यातून 2 वेळा होतील. डीमॅट अकाउंटचे ट्रेडिंगचे सेशन्स आठवड्यातून 2 वेळा होतील. त्याच्यानंतर लाईफ टाईमचा सपोर्ट, हा जो सगळा मी तुम्हाला सांगितला, हा सपोर्ट तुम्ही कॉल करू शकता, मेसेज करू शकता, भेटायला येऊ शकता. हे सगळं करून तुम्ही स्वतः ट्रेडर, इन्व्हेस्टर, श्रीमंत बनवू शकता आणि सक्सेसफुल लाईफ तुमची तेव्हा तिथे होण्याचे चान्सेस फुल आहेत. आता हे सगळं बघितल्यानंतर, एकच मिनिट, सॉरी, हे सगळं बघितल्यानंतर तुम्ही एक प्रश्न स्वतःला विचारा. मी तुम्हाला हा प्रश्न जो विचारतोय, सो स्वतःला प्रश्न विचारून हे उत्तर द्या मला. तुम्हाला सांगू शकता की तुमच्या आयुष्यात अशी किती लोक आहेत जे 8,000 रुपये घेऊन तुम्हाला या सगळ्या गोष्टींसाठी हेल्प करतील आणि तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी, सक्सेसफुल होण्यासाठी सपोर्ट करतील. किती लोक आहेत तुमच्या आयुष्यात जे 8,000 रुपये घेऊन हे सगळं करायला तयार आहेत? कोणीच नाही. प्रसाद सर नाही म्हणताय, सतीश सर, पायल मॅम, प्रसन्न सर, ओके, विनायक सर,
रोशन सर सगळेच नाही म्हणतात, मग ह्याला काय पर्याय आहे, हा पर्याय आहे, मग हा पर्याय, मग ह्याच्यामध्ये काय काय शिकवलं जातं तुम्हाला, मी सगळं सगळेच नाही नाही म्हणतात आम्ही आहोत. ओके, ऍक्च्युली नसतं कुणी, माहित आहे का, कुणी नाही हेल्प करत, कारण की कुणाला माहितच नाही आहे, त्या लोकांची चूक नाही आहे, आपले फक्त आई आई वडील बायको किंवा नवरा यांनाच फक्त असे इच्छा असते की आपला माणूस प्रगत व्हावा, आपला माणूस सक्सेसफुल व्हावा. ऍक्च्युली त्यांना पण माहित नसतं कसं करायचं. तुम्हाला आम्ही इथं आहोत म्हणजे आम्ही हा कोर्स विकण्याचा कार्यक्रम नाही आहे खरंच, तुम्हाला मी जसं सुरुवातीला सांगितलं, हे आम्हाला महाराष्ट्र प्रत्येक घरामध्ये हे पोहोचवायचं आहे, हे ऍक्च्युली आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतोय, घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करतोय. लोक तुम्हाला सांगतो लांबून, खूप लांबून भेटायला येतात मला, यु नो महाराष्ट्रीयन लोक जे फॉरेन मध्ये राहतात ती इंडियाला आले की भेटायला येतात, नागपूर मधून, मुंबई मधून, महाराष्ट्र प्रत्येक कोपऱ्यातून मला भेटणारे लोक आहेत, फक्त मला भेटायला येतात की सर तुम्ही भेटलात, खरंच आमचं आयुष्य बदललं, आम्ही पैसे कमवतो, हाऊस वाईफ दिवसाचे 25-25-50 हजार रुपये कमवणारे हाऊस वाईफ, लोकांनी स्वतःचे प्रॉपर्टीज बनवलेले आहेत, शेतकरी लोकांनी केलेलं आहे, पोलीस सगळ्या बॅकग्राऊंडचे, पोलीस मधले तुम्ही जर सांगायला गेलो तर क्राईम ब्रांच मधले, सीआयडी मधले, सगळ्या खात्यातले, ह्या सगळ्या खात्यातले लोक, मोठे मोठे पोस्टचे लोक माझे स्टुडंट आहेत, कलेक्टर पर्यंतचे स्टुडंट आहेत माझे, सायंटिस्ट लोक स्टुडंट आहेत, डॉक्टर्स, इंजिनियर्स, प्रत्येक हाऊसवाईफ स्टुडंट, सगळ्या बॅकग्राऊंडचे लोक आहेत, कारण की कुणालाच ह्या गोष्टी शिकवल्या जात नाहीत, लोकांना शिकावे लागतात. हे तुम्ही जर इच्छा असेल तर आम्ही तयार आहोत हे सगळं करायला. मग आम्ही तुम्हाला काय शिकवतो नेमकं, सिलेबस सांगून देतो. आमच्या सिलेबसमध्ये म्हणजे आम्ही हा कोर्स घेणार, तुमचा 1 आठवड्याचा कोर्स घेऊ, आणि त्याच्यानंतर लाईफ टाईमचे तुम्हाला सपोर्ट, रोजचे सेशन्स असतील. सो लाईव्ह कोर्स मी तुम्हाला शिकवणार आहे, त्याच्यात थेरॉटिकली आणि प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी तुमच्याकडून शिकून इम्प्लिमेंट करून घेतल्या जातात, आणि प्रत्येक सेशनमध्ये क्वेश्चन आन्सर सेशन होतात. क्वेश्चन आन्सर तुम्ही मला विचारू शकता लाईव्ह मध्ये, तुम्ही आज सुद्धा मला विचारू शकता, पुढच्या 5 मिनिटांमध्ये आपण क्वेश्चन आन्सर सेशन मध्ये चाललोत. ओके, आणि प्रत्येक सेशनची तुम्हाला रेकॉर्डिंग दिली जाते. सो त्याच्यात तुम्हाला शेअर मार्केट, कमोडिटी मार्केट, बेसिक पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत मल्टिपल इन्कम सोर्सेस उभे करण्याच्या हिशोबाने शिकवलं जातं. शेअर मार्केट काय, प्रायमरी मार्केट, सेकंडरी मार्केट मधून पैसे कसे कमवले जातात, टेक्निक्स काय वापरले जातात, स्ट्रॅटेजी काय वापरले जातात, चार्ट रीडिंग कशी केली जाते, एंट्री एक्झिट स्टॉप लॉस टार्गेट कसे ठरवले जातात, इक्विटी असो, डेरिव्हेटिव्ह असो, फ्युचर मार्केट असेल, बेसिक ऑफ ऑप्शन मधल्या गोष्टी असतील, त्या सगळ्या गोष्टी वापरून तुम्ही कसे ट्रेड करू शकता, ऍक्च्युअल मध्ये हे सगळं शिकवलं जातं. फंडामेंटल मार्केट म्हणजे तुम्ही कुठले स्टॉक्स निवडायला पाहिजे, कोणत्या कंपन्या घ्यायला नाही पाहिजेत, चमकत्या प्रत्येक गोष्टीच्या मागे पळायला तर ते सोनं नसतं, ते शिकणं सगळ्यात महत्वाचं आहे. लोक पैसे घालवण्याचे काय कारण असतात ते तुम्हाला आम्ही शिकवू, म्हणजे तुमचे पैसे जाणार नाहीत. त्याच्यावर लॉंग टर्म शॉर्ट टर्म मध्ये कुठले ट्रेडिंग करायला पाहिजेत, इन्व्हेस्टमेंट कसे करायला पाहिजे, पोर्टफोलिओ कसे बनवायला पाहिजेत, प्लॅनिंग कसे असायला पाहिजे, चुकीचे इन्व्हेस्टमेंट असतील तर त्याला बरोबर कसं करायचं, कुठल्या स्टॉक मधून कधी एक्झिट करायला पाहिजे, कधी एंट्री करायला पाहिजे, ह्याच्याबरोबर सायकोलॉजी, तुम्हाला सांगतो आयुष्यात सक्सेसफुल होण्यासाठी सायकोलॉजी सगळ्यात महत्वाची आहे. तुम्ही आता जसे कसे आहात ते का आहात, कारण की तुमचे विचार तसे आहात, तुमचे विचार बदलले की लाईफ बदलते. लोक म्हणतात नाही सर आमची परिस्थिती म्हणून आम्ही असे आहोत, नाही, तुम्ही मला सांगा, तुम्ही थोडेफार का असेना असे लोक बघितले असतील जे तुमच्या मागून आलेले आहेत, तुमच्यापेक्षा गरीब असलेले, कमी शिकलेले, कमीत कमी सपोर्ट असलेले लोक श्रीमंत झालेले असे तुम्ही बघितले असतील तुमच्या गावात, आपल्या आसपास मध्ये, महाराष्ट्रात, इंडियामध्ये बघितले असतील तुम्ही, ते कसे झाले, सायकोलॉजी चेंज केल्याशिवाय होत नाही. तुम्हाला आम्ही अशा गोष्टी शिकवू की तुम्ही 6 महिन्यात किती मोठ्या प्रॉब्लेम मध्ये असाल तरी बाहेर येऊ शकता, असे तुम्हाला मी सगळं मूळ मंत्र देणार आहे. ते मूळ मंत्र तुम्ही वापरला तर 6 महिन्यात किती मोठा तुमचा फिजिकल त्रास, म्हणजे तब्येत खराब आहे किंवा पैशाचा प्रॉब्लेम आहे, कर्ज आहेत, तुमचे रिलेशनची बँड वाजलेली आहे, बिझनेसची बँड, त्या सगळ्यातून कसं बाहेर येत येतं, हे सगळं एक्झॅक्ट तुम्हाला आम्ही सांगू कसे करतायत. कुणी शिकवत नाही का शिकवत नाही, कारण की कुणाला माहितच नाही. ह्याच्या मागे माझा खूप वर्षांचा अभ्यास आहे, आमच्या टीमचा पूर्ण अभ्यास आहे, खूप सारे पुस्तकं कोर्सेस करून लाखो रुपये खर्च करून बनवलं, आणि तेव्हा ठरवलं की अरे हे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना देणं गरजेचं आहे, कारण की हे करत नाहीत लोक, मार्केटिंग करतात स्वतःचे कोर्सेस विकण्यासाठी, स्वतःला प्रॉफिट होण्यासाठी. आम्ही ऍक्च्युअली तुम्हाला हे सगळं देतोय. ओके, ह्याच्या बरोबर तुम्हाला आम्ही कोर्स झाल्यानंतर रोजचे सेशन्स घेतो, जसं मी तुम्हाला सांगितलं, मार्केट अनालिसिस सेशन, लाईव्ह मार्केट ट्रेडिंग सेशन्स, डीमॅट अकाउंटचे सेशन्स, कसे ट्रेडिंग करायचे ते सगळं. त्याच्यानंतर तुम्ही मला भेटायला येऊ शकता, नाशिकमध्ये ऑफिस आहे आपलं, इथे भेटू शकता. लोक बाहेरून येतात, नाशिकमध्ये जे आहेत ते येतातच, भेटू शकता. ह्या सगळ्या गोष्टी होत राहतील आयुष्यभर, तुम्हाला आम्ही साथ देत राहू. लोक नसतात आपल्याला या सगळ्या गोष्टी देणारे, आम्ही आहोत.
सो हे कोर्स जे आहे ते 28 तारखेला सुरू होतोय, म्हणजे परवा सोमवारी हा कोर्स सुरू होतोय 28 ते 3 सप्टेंबर पर्यंत, रोज संध्याकाळी 9 ते सॉरी संध्याकाळी 7 ते 9, 28 तारखेपासून 3 सप्टेंबर पर्यंत संध्याकाळी 7 ते 9 आपला कोर्स होणार आहे. 2 ते 2.5 तास आपला प्रत्येक रोज सेशन चालतं. ओके, त्या सेशनच्या नंतर आपण क्वेश्चन आन्सर सेशन करतो, प्रत्येक सेशनची तुम्हाला रेकॉर्डिंग मिळते. जर तुम्हाला हा कोर्स करायचा असेल, तुमची इच्छा असेल, तर तुम्ही हा कोर्स करू शकता, आता डिसाइड करू शकता. 28,000ची फीज जी आहे ती आम्ही तुम्हाला 8,000 मध्ये अवेलेबल करून देतोय, मनी बॅक गॅरंटी सहित. तुम्हाला युपीआय पेमेंट करायचं असेल तर क्यूआर कोड तुम्ही स्कॅन करू शकता, नंबर दिले युपीआय नंबर, त्या नंबरवरती तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंट केल्यानंतर खाली दिलेल्या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवणे, किंवा तुम्हाला एखादा मेसेज आला असेल व्हॉट्सअपवरती आजच्या सेशनचं, तर त्याच्यावरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवायला पाहिजे, खूप गरजेचं आहे. तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये युपीआय पेमेंटचा नंबर आणि क्रेडिट कार्ड मधून पेमेंट करण्याची लिंक, जर तुम्हाला पेमेंट करायचं असेल क्रेडिट कार्ड मधून तर त्याची लिंक पण तुम्हाला दिलेली आहे. सो तुम्हाला ही जर ऑफर पाहिजे असेल तर ही आजची ऑफर तुम्हाला अवेलेबल आहे. तुम्ही जर आज पेमेंट केलं तर तुम्ही कोर्स लिहू शकता. तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला तुम्ही प्रश्न विचारू शकता. हँडरेस करा, तुमचे हँडरेस तिथं बटन असेल बघा खाली हँडरेसचा, तो हँडरेस करा, त्याच्यानंतर तुम्हाला मी अनम्यूट करेन, तुम्ही माझ्याशी बोलू शकता. सो जे लोक आपल्याला पेमेंट करणार आहेत त्यांचे स्क्रीनशॉट तुम्ही पाठवायला विसरू नका. ते स्क्रीनशॉट मी साईडला चालू ठेवतो, म्हणजे सगळ्यांचे अॅक्नॉलेज पण मला करता येईल, सांगतील सगळ्यांना. एकच मिनिट द्या मला, तुम्ही हँडरेस करून घ्या. हँडरेस केल्यानंतर तुम्हाला मी अनम्यूट करत जाईन, तसं तुम्ही माझ्याशी बोलू शकाल. ओके ओके, पेमेंट ऑलरेडी द्यायला ठीक आहे. ओके, सो ज्या लोकांनी हँडरेस केलेले आहेत त्यांना मी म्यूट अनम्यूट करतो. ओके येस, तर आधी सुप्रिया मॅम थँक्यू फॉर द पेमेंट. येस अजय सर तुम्हाला अनम्यूट केलंय, बोला काय प्रश्न आहे. अजय सर तुम्हाला तुमच्या इथून अनम्यूट करावं लागेल. येस सर तुमचा आवाज येत नाही, थोडं माईक जवळ घ्या, माईक जवळ घ्या. संपूर्ण सेशनचा व्हिडिओ सेंड करू शकाल का? सॉरी कट होतोय तुमचा आवाज सर, परत सांगाल काय बोललात? हा संपूर्ण सेशनचा जो व्हिडिओ आहे तो सेंड करू शकाल का? येस येस येस, तुम्ही खाली इथे जे नंबर दिलेले आहेत ना निकिता सुमित यश म्हणून, त्याच्या कुठल्याही नंबरवरती तुम्ही मेसेज केला तर तुम्हाला रेकॉर्डिंग मिळून जाईल. ओके सर थँक्यू, वेलकम सर. येस शांताराम सर तुम्हाला अनम्यूट केलाय. सर इंट्राडे ज्या पोझिशन असतात त्या अगोदरच क्रिएट केल्या जातात असा काही आरोप शेअर बाजारावर होतो, तो कितपती योग्य? सर असं होतं ना, असं होतं बऱ्याच वेळेला, असं होतं आणि ते आपल्याला शिकून ठरवता येतं की हे कसं घडतं. एक दिवस आधीच आपल्याला ठरवता येतं, ते सगळे सेशन्स पण आपण त्याचे रोजचे घेतो. उद्याचे म्हणजे आता मंडेला कुठले स्टॉक्स बाईंग सिलिंगला अव्हेलेबल आहेत त्याचं सेशन आजच झालेलं आहे, म्हणजे इनफॅक्ट काल संध्याकाळीच आपण ते सेशन घेतले. तुम्हाला ते पाहिजे आपण रोजचे ते सेशन्स घेऊन तुम्हाला आम्ही शिकवतो की हे कसं ठरवायचं असतं, हे सगळं करतो आपण. नाही नाही, कंपन्या या अगोदर शेअर म्हणजे त्या कंपनीचा स्टॉक जाणून बुजून पाडला जातो किंवा जाणून बुजून अप केला जातो? येस येस, काही कंपन्या अशा असतात ज्याच्यामध्ये जाणून बुजून ह्या सगळ्या गोष्टी करतात, काही प्लॅन करून करतात. सो अशा कंपन्या कशा बघायच्या आणि ठरवायची की ह्या कंपन्यात जायचं का नाही हे कसं करायचं हे पण शिकवतो आम्ही तुम्हाला. ओके थँक्यू सर, वेलकम सर. ओके मी प्रसन्न सर थँक्यू सो मच फॉर द पेमेंट. समीर सर थँक यू फॉर द पेमेंट. वर्मा सर थँक यू फॉर द पेमेंट. रोजी मॅम थँक यू फॉर द पेमेंट. दीप्ती मॅम थँक यू फॉर द पेमेंट. राजाराम सर थँक्यू फॉर द पेमेंट. श्रद्धा मॅम थँक यू फॉर द पेमेंट. प्रथमेश सर थँक यू फॉर द पेमेंट. योगेश सर थँक यू फॉर द पेमेंट. येस शिवाजी सर तुम्हाला अनम्यूट केलंय, बोला. नमस्कार सर. नमस्कार, बोला सर. सर सध्या तर माझ्याकडे थोडस प्रॉब्लेम होता पैशाचा, तर एक 27 तारखेपर्यंत 2-3 दिवसात केलं तर चालेल का? तुम्ही सर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा, ते हेल्प करतील तुम्हाला की ही ऑफर तुम्ही कशी मिळवू शकता. ओके बरोबर. येस म्हणजे तुम्ही आता सपोज आता सध्या तुम्ही 2,000 रुपये भरला तर तुम्हाला ही सीट मिळून जाईल, बाकीचे पैसे तुम्ही उद्यापर्यंत भरलात तर तुम्हाला 28 तारखेला एंट्री करता येईल. नाही सर सध्या मग माझ्या अकाउंटला सध्या 200-300 रुपये आहे, तर मग मी ठीक आहे तुम्ही कॉल करा, तुम्ही कॉल करा ते हेल्प करतील तुम्हाला. ओके ओके सर चालेल थँक्यू.
यस प्रथमेश सर तुम्हाला अनम्यूट केलंय. सोहम सर थँक्यू फॉर द पेमेंट. नाही यस प्रथमेश सर बोला. गुड इव्हनिंग सर. सर ही जी आपण 8000 पेमेंट थोडस आवाज सर थोडस आवाज कमी आला. आवाज येतोय का? येस येस बोला आता येतोय. ही जी फीज आहे ह्या कोर्स पुरती आहे आणि तुम्हाला ही एकदाच भरायची. याच्यानंतर कसलेच पैसे आम्हाला द्यायचे नाहीत. तुम्हाला लाईफ टाइम सपोर्ट मिळत राहणार आहे. ह्याच्यानंतरचा कोणता कोर्स ऍज ऑफ नाऊ नाहीये. उद्या सपोज एखादा कोर्स आला तर त्याचे पैसे तुम्ही जर तुम्हाला वाटलं तो कोर्स करण्यासारखा असेल तर तेव्हाचा तो प्रश्न येतो. आत्ता सध्या कुठलेच पैसे ह्याच्या व्यतिरिक्त कोणतेच नसतील तुम्हाला कायमस्वरूपीचे. नवीन कोर्स आला तर. ओके सर वेलकम सर. ओके अनिल सर थँक्यू फॉर द पेमेंट. रोहित सर थँक्यू फॉर द पेमेंट. महेंद्र सर थँक्यू फॉर द पेमेंट. येस अंजली मॅम तुम्हाला अनम्यूट केलंय. बोला मॅम. अंजली मॅम येस बोला. तुम्ही एकदाच फक्त क्लिक करा. अनम्यूट करण्यासाठी एकदाच क्लिक करा. तुम्ही दोन वेळा केल्याने परत म्यूट होऊन जाता. येस बोला. हॅलो. येस येस मॅम बोला. येतो ऐकू? येस येस बोला बोला. ते मार्केट अनालिसिस जे तुम्ही म्हणलंय ना. हा हा हा. तर ते मार्केट अनालिसिस डेली किती वेळ असणार आहे आणि कधी असतं? म्हणजे रोज संध्याकाळी अर्धा तासाचं सेशन असतं. जर तुम्हाला ते करता आलं नाही तर त्याचे रेकॉर्डिंग मिळते. तुम्ही नंतरही करू शकता. ते डेली पाठवणार तुम्ही? हो रोजचं मार्केट रोज अनालिसिस. ओके ओके. कारण मी ऑलरेडी 2000 रुपये भरले आहेत. आता मी मागच्या मला महिन्यात जमलं नाही. ओके तर तुम्ही आता हा परवाच्या ह्याला 6000 रुपये आज भरदीन मी आणि कंटिन्यू करीन. येस येस मॅम चालेल. ओके चालेल. कारण माग मी पेमेंटचं हे केलं होत नव्हतं ते. मग मॅडमनी मला वाटते दुसरी एक लिंक पाठवली आहे त्याच्यावरती कर. येस येस चालेल. थँक्यू थँक्यू वेलकम. येस संतराम सर तुम्हाला अनम्यूट केलंय. येस सर बोला. सर थोडे पेमेंटची अडचणच आहे. ओके तर तुम्ही खाली दिलेल्या नंबर वरती कॉल करा. ते हेल्प करतील सर तुम्हाला. नाही नाही सर तुम्ही जे आता बोलला ना रजिस्ट्रेशन होईल म्हणजे तुम्ही समजा थोडेफार पेमेंट जर आता जर टाकले तर तुम्ही ऍड होऊन जाताल असं म्हणजे तुम्ही. नाही तुम्ही तुम्हाला ही ऑफर मिळते सर. 8000 मधला जो कोर्स आहे ना तो तुम्हाला मिळून जातो. तुम्हाला जमलं बाकीचे पैसे तर तुम्ही भरून 28 तारखेला येऊ शकता. नाही तर तुम्हाला सपोज पुढच्या 15-20 दिवसात जमलं तर तेव्हा भरून तुम्ही पुढची बॅच पण करू शकता. काहीच प्रॉब्लेम नाही. पण ही ऑफर तुम्हाला मिळेल 8000 ची जर तुम्ही आज पैसे भरले तर. आज भरले तर? येस. आज थोडेफार भरले तरी चालतील. येस येस बाकीचे पैसे तुम्ही 8000 जेव्हा तुमचे पूर्ण होतील तुम्ही कोर्स करू शकता. ठीक आहे. निकिता मॅडमला मी कॉल करून बोलतो. येस येस सर येस. ओके महेंद्र सर थँक्यू फॉर द पेमेंट. दुर्वा मॅम थँक्यू फॉर द पेमेंट. शुभांगी मॅम थँक्यू फॉर द पेमेंट. शिफा मॅम थँक्यू फॉर द पेमेंट. येस संचेती सर. संचेती पवार बोला. हॅलो. येस सॉरी मॅम संचेती इज अ फिमेल. नमस्कार. नमस्कार नमस्कार. संचेती पवार. येस 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 बोला मॅम. सर माझा प्रश्न आहे की ट्रेडिंग करताना किंवा शेअर मार्केट ऑपरेट करताना एज्युकेशन किती मॅटर करतं? काहीच मॅटर करत नाही. काहीच मॅटर करत नाही. तुमची इच्छा पाहिजे. ओके म्हणजे अशा काही गोष्टी नाहीत ना की त्या वाचल्या आणि आपल्याला समजल्या नाही आणि मग आपण काहीतरी करतोय. नाही नाही असं काहीच नाही. असं काहीच नाही. ओके ओके थँक्यू. सपोज सपोज तुम्ही एखादं सेशन तुम्ही अटेंड केलं आणि तुम्हाला ते कळलं नाही तुम्ही प्रश्न विचारू शकता. कसं करता येईल ते अजून विचारू तुम्ही करू शकता. एकदा टॉपिक कळलं नाही दोन वेळा बघा. रेकॉर्डिंग तुमच्याकडे असणार आहे. परत कोर्स करता येणार आहे. प्रश्न विचारता येणार आहे. सगळ्या गोष्टी करून तुम्ही शिकू शकता. इच्छा तुमची महत्वाची आहे मॅडम. जोरदार इच्छा पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आपला हा 8 दिवसाचा कोर्स आहे त्याच्यामध्ये एखादा दिवसाचा सपोज काही कारणांमुळे नाही अटेंड करता आलं
तर त्या रिलेटेड क्वेश्चन्स आपण नंतर कधी डिस्कस करू शकतो. येस येस, कधीही करू शकता तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाही. एखादं सेशन तुमचं मिस झालं तर रेकॉर्डिंग वरती करून नेक्स्ट सेशन अटेंड करू शकता, बॅच रिपीट करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. कधीही कॉल करू शकता तुम्ही. ओके, थँक्यू सर. येस, वेलकम. येस दीपक सर, तुम्हाला अनम्यूट केलंय, बोला. दीपक यशवंते सर. हॅलो. येस सर, बोला. हा सर, जे आपण तुम्ही स्ट्रॅटेजी शिकवतो ना, त्याची फॉरेक्सला पण यूज होते का? यूज होऊ शकतं, पण आपण तुम्हाला फॉरेक्स शिकवत नाही आणि फॉरेक्स आम्ही तुम्हाला सांगत नाही, कारण की फॉरेक्स खूप चमकणारी गोष्ट आहे आणि आपल्या इथं लिगल पण नाही आहे, तर त्याच्यामुळे इथं पैसे कमवता येतात लिगली, तर मग कशाला इलिगल धंदे करायचे ना, पण वापरता येतात हे स्ट्रॅटेजी तिकडं. ठीक आहे सर, एवढंच विचारलं. थँक्यू सर. थँक्यू. येस कमलाकर सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. सर अभिनंदन सर. थँक्यू सो मच सर, बोला. बरेच जणांनी पेमेंट पण पटापट पटापट केले, अभिनंदन तुमचं. थँक्यू. ठीक आहे, मला काय मिळालंय ते क्वेश्चन आन्सर मध्ये काय होतं ते माझं मिळालं, मला करतो पेमेंट. ओके सर, थँक्यू सो मच. ओके, थँक्यू. ओके वैभव सर, थँक्यू फॉर द पेमेंट. माधुरी मॅम, थँक्यू फॉर द पेमेंट. अंकिता मॅम, थँक्यू फॉर द पेमेंट. गणेश सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. हॅलो. येस, बोला सर. सर मला असा प्रश्न विचारायचा आहे की माझ्याकडे सध्या आता पैसे नाहीत, तर ही ऑफर मी पुढच्या बॅचला घेऊ शकतो का? 8000 बॅच तुम्हाला सर, ही बॅच करायची असेल तर आपण ही जी ऑफर आहे ती सेमिनार मध्ये देतो, ते त्याच्यात तुम्ही मिळाली तर तुम्ही नक्कीच करू शकता. सपोज तुम्हाला आता तुम्हाला पुढच्या महिन्यात बॅच करता येते, म्हणजे तुम्हाला पैसे पूर्ण भरतात पुढच्या महिन्यात येतात, तर तुम्ही ऍडव्हान्स देऊन आता सपोज 1000 रुपये जरी दिले तर तुमची सीट बुक होते. ही ऑफरच, ही सेमच फीस तुम्हाला पुढच्या वेळेला पण लागू होईल, जास्त फीस देण्याची गरज पडणार नाही. ओके. नंतर उद्या जरी तुम्हाला पेमेंट करत केलं तरी चालेल ना? नाही, सेमिनारच्या वेळेत, सेमिनार आता, हे सेमिनार तुम्ही अटेंड करताय म्हणून तुम्हाला ही ऑफर आहे. आणि सर हे सेमिनार प्रत्येक महिन्याला असतं का आपलं? हो असत ना. पुढच्या सेमिनार मध्ये जरी मी अटेंड केलं सेमिनार आणि त्यावेळेस जरी मी करू शकतो. आता पुढचा सेमिनार कधी राहील सर? तो त्याचं प्लॅनिंग केलं की तुम्हाला आम्ही कळवू, तसं फेसबुक वरती जाहिरात चालू राहते, किंवा तुम्ही ग्रुप मध्ये जर जॉईन झालेला असेल शेअर मार्केट तर त्याच्यामध्ये मेसेज येतात. फीज वाढणार नाही ना पण, असं काही नाही ना. सेमिनार मध्ये फक्त फीज नाही वाढत, नंतर फीज वाढलेली असते पण सेमिनार मध्ये नाही. अच्छा, म्हणजे सेमिनार मध्ये, पुढच्या सेमिनार मध्ये पण 8000 राहील. येस. ओके सर, थँक्यू. थँक्यू. ओके येस सौदागर सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. ओके राजेश सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. येस बोला सर. बोला सर. ऐका, तर आता माझ्याकडे म्हणजे बोलतात ना 1 तारखेपर्यंत तुम्हाला पैसे देऊ शकतो का? 8000 ऑफर. ही ऑफर तुम्हाला पाहिजे आहे आणि तुमच्याकडे असं अडचण असेल तर खाली दिलेल्या नंबरला कॉल करा, ते हेल्प करतील. मी ओपनली सगळ्यांना सांगत नाही, नाही तर सगळे तेच करतील ज्यांच्याकडे पैसे आहेत ते पण, म्हणून करत नाही. ओके, दिलेल्या नंबरवरती कॉल करते, हेल्प करतील. ठीक आहे. येस. आणि मग पण हीच ऑफर भेटेल का 1 तारखेला? म्हणजे आपल्याला कॉल करा सर. नाही बोल ना सर. नाही बोलतोय, त्यांचा मुलगा बोलतोय मी. हो पण कॉल करा. हा ठीक आहे. मी काय बोलतो सर? बोला सर, बोला सर. आता मी बोलतो, मी राजेश भोसले बोलतोय. हा माझा मुलगा बोलतो होता, तर त्याला जरा पुढे फॉरवर्ड करायचं, पुशअप करायचं होतं, त्याच्यासाठी मी सगळं चालू आहे म्हणून बोललो. थोडं आता आपलं सॅलरी माझी, मी आपण कंपनीत काम करणार माणूस आहे. काहीच प्रॉब्लेम नाही राजेश सर, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुम्ही कॉल करा, ते हेल्प करतील तुम्हाला. अच्छा अच्छा, त्या नंबरवर. येस येस येस. ठीक आहे, ठीक आहे, चल. थँक्यू, धन्यवाद. वेलकम सर. येस बबलू सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. बोला सर. बोला सर. गुड मॉर्निंग सर. बोला सर. ऍक्च्युली जर सपोज एखादा सेशन सुटला, सपोज काय कारण असतं, तो आपण नेक्स्ट डे बघू शकतो का? हो, तुमच्याकडे रेकॉर्डिंग लगेच येऊन जाते. आपलं सेशन संपलं की तासा 2 तासात तुम्हाला रेकॉर्डिंग मिळून जाते, त्याच्यानंतर तुम्ही ती बघून कंटिन्यू करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही.
ओके बट जर त्याच्यामध्ये सेशन मध्ये रेकॉर्डिंग किंवा डायरेक्ट सेशन चालू असतानाच जर काही गोष्टी ज्या समजल्या नाही ते पुन्हा सेशन मध्येच किंवा सेशन नंतर विचारू शकतो तसं काय येस विचारू शकतो एखाद्या गोष्टीमध्ये अडलो की आपल्याला काही गोष्टी नाही कळल्या तर विचारू शकतो ओके 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 ठीक आहे पेमेंट साधारणतः एक दोन तारखेपर्यंत केलं तर सर कोर्सेस 28 ला सुरू होते सर तर तुम्ही त्याच्या आधी केलात तर कोर्सला येऊ शकता तुम्ही कोर्सच्या आधी पेमेंट केलात तर कोर्समध्ये एंट्री मिळेल कोर्स सुरू झाल्यानंतर पेमेंट केलात तर पुढच्या वेळेला पुढच्या बॅच मध्ये तुम्ही एंट्री घ्याल मग ओके डायरेक्टली नेक्स्ट बॅचला एंट्री घेणार येस येस ओके ओके नेक्स्ट बॅच कधी सर तसं काय आयडिया पुढच्या महिन्यात शेवटच्या आठवड्यात असेल सर अच्छा हे किती 8 दिवसाची बॅच आहे ना एक आठवड्याची बॅच असते येस ओके पुढच्या महिन्यात 25 तारखेला असेल सप्टेंबरला ओके सर सपोज सर या एक आठवड्यात जे तुम्ही आता झालं आपलं जे काही सेमिनार मध्ये या जे गोष्टी एवढेच सगळ्या याच्यातलं 8 दिवसात पूर्ण कम्प्लीट होणार आहे काही गोष्टी अडल्यावर पुढे पण जेणेकरून त्याच्याबद्दल काही लागलं तर 15-20 दिवसात तर त्या गोष्टी म्हणजे माहिती मिळू शकणार त्याच्याबद्दल सगळ्या माहिती तुम्हाला लाईफ टाईम असणार आहे तुम्हाला आठवड्याभरात आपण कोर्सचा सिलेबस कम्प्लीट करतोय आणि मग त्याच्यानंतर रोज त्याला वापरून पैसे कमवायला सुरू होणार आहोत म्हणून आपण महिन्यातून एक बॅच घेतो त्यांना महिन्याभरात सगळे हेल्प करतो त्याच्यानंतर वर्षानुवर्ष हेल्प मिळतच राहते आम्ही 6 वर्षापासून लोकांना हेल्पच करत आलेलो आहे पण एका बॅचला घेऊन त्यांना नर्चर करून मोठे पैसे कमवण्यासाठी म्हणून महिन्याभराचा गॅप असतो की तुम्ही आठवड्याभर शिकणे प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करून मग रोजचे आपले सेशन अटेंड करून प्रॅक्टिकली पैसे कमवणे ह्याच्यासाठी सगळं होतं मग पुढच्या महिन्यात परत दुसरी बॅच होते असं ओके ओके ठीक आहे थँक्यू सर थँक्यू वेलकम Yes, Madhuri ma'am, thank you. Ankita ma'am, thank you for the payment. Madhav sir, thank you for the payment. Satish sir, thank you for the payment. Ajinkya sir, thank you for the payment. Sanchiti Power ma'am, thank you for the payment. Yes. Okay. Tar ata Yogesh Patil sir, tumhala unmute kele. Bola sir. Hello. Hello. Yes, sir. सर हा कोर्स रेकॉर्डेड असेल का म्हणजे मी समजा एखाद्या दिवशी लाईव्ह असतो आणि मग रेकॉर्डिंग दिली जाते येस ओके नंतर रेकॉर्डिंग दिली जाईल का येस आणि आणखी असं विचारायचं होतं की समजा मी बिगिनर आहे तर मग म्हणजे मला समजा 0 नॉलेज आहे असं मार्केटचं तर हा कोर्सच्या अगोदर काही करावं लागेल का कोर्स काहीच करायचं नाही डायरेक्ट कोर्सला यायचं काहीच बॅकग्राऊंडची काहीच नॉलेजची गरज नाही झिरो पासून शिकणार झिरो नॉलेज असेल तर खूप चांगलं आहे की पाठी कोरी आहे मला सक्सेसफुल फॉर्म्युलेज त्याच्यावरती लिहिता येतील मग काहीच टेन्शन उलट चांगलं असेल नॉलेज असेल माहिती असेल तर अजून चांगलं की बाबा त्याचं तुमचं नॉलेज आमचं नॉलेज मिळून अजून चांगला फायदा करता येईल पण नसेल तर उलट चांगलं आहे काहीच टेन्शन नाही कारण की काही लोक चुकीच्या गोष्टी शिकतात मग ते खोडून नवीन गोष्टी लिहायला वेळ लागतो त्यापेक्षा काही बॅकग्राऊंड नसेल तर उलट चांगलंच असेल टेन्शन नाही आहे काहीच ओके ओके थँक्यू सर वेलकम सर ओके परत काही विचारत होता येस बोला अनम्यूट करा येस बोला बुक म्हणजे आपल्याला काही सिलेबस रिलेटेड डॉक्युमेंट्स वगैरे काही मिळतील तुम्हाला मी थोड्या वेळात सांगणार आहे रजिस्टर करणाऱ्या लोकांना ते सगळ्या गोष्टी मी देणार आहे सांगतो ओके ओके येस थँक्यू येस सौदागर सर बोला तुम्हाला काही प्रश्न आहे सर हॅलो जवळ घ्या माईक जवळ घ्या थोडा आवाज कमी येतो हॅलो बोला हा सर ऐकायला येते येस येस बोला येस सर मगाशी तुम्ही बोलले की एका व्यक्तीच्या म्हणजे लॉग इन वर तुम्ही 4-5 जण करू शकता ते कसं करू शकता ते काय मला सांगाल का आता जसं तुम्ही लॉग इन केलेलं आहात तर तुमच्या बरोबर किती लोक घेऊन बसाल तुम्ही काही टेन्शन नाही आम्हाला अच्छा तर पर्टिक्युलर म्हणजे एक एक लॉग इन करून ते नाही एका माणसाला आम्ही 4-5 लॉग इन देणार नाही एका माणसाला एक लॉग इन देणार तुम्ही किती लोक बसून स्क्रीनच्या समोर शिकू शकता ते जो लॉग इन शेअर करू शकतो का दुसऱ्या व्यक्तीला रेकॉर्डिंग शेअर करू शकता तुम्ही रेकॉर्डिंग शेअर करू शकता सर नेक्स्ट बॅच भेटेल का या सेमिनार मध्ये नेक्स्ट बॅच मिळेल जर तुम्ही ही जर सपोज आज तुम्ही फी भरली तुम्ही पुढच्या बॅचला अटेंड करू शकता ह्याच फीज मध्ये वाढलेली नसणार आहे मग येस ओके सर ओके थँक्यू वेलकम सर येस शिवाजी सर तुम्हाला अनम्यूट केलं हॅलो बोला सर काही नाही सर मला जेवढे प्रश्न होते ते सगळे मला प्रश्नांचे उत्तर आहे लोकांनी प्रश्न विचारले त्याच्यामध्ये गेले सर काही प्रॉब्लेम नाही सर मी काय सर उद्या पैसे भरले ते झाले ना आपले 28 पासून बॅच चालू होते
पण आज तुम्ही भरलात तर तुम्हाला ही फीज मिळेल सर. उद्या म्हणजे ही सेमिनार संपल्यानंतर फीज 28,000 होऊन जाते. फक्त सेमिनारच्या वेळेत अवेलेबल करून देतो. आता मॅडम सर मला हे भरायचे आता हे पैसे भरायचे समजा आता तर मी हे कसे काय भरू. आता तुम्ही युपीआय दिलेला आहे बरोबर ना सर. हो तसं त्याला स्कॅन करून तुम्ही त्या क्यू आर कोडला स्कॅन करू शकता किंवा नंबर जो दिलाय त्याला त्याला त्याच्यावरनं पेमेंट करू शकता तुम्ही कॉपी पेस्ट करून. आता तो नंबर मी लिहून घेतलेला आहे त्याला मग आता हे तुमचं आपलं सगळं बंद होऊन मग तिकडे भरावं लागेल मला पैसे असं. चालेल ना हे चालू राहील तुम्ही त्याच्या साईड बाय साईड ते करू शकता. ओके ओके सर. ओके 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 सर. थँक्यू. ओके सागर सर थँक्यू फॉर द पेमेंट. अक्षय सर थँक्यू फॉर द पेमेंट. अण्णा साहेब सर थँक्यू फॉर द पेमेंट. श्रीकांत सर थँक्यू फॉर द पेमेंट. कमलाकर सर थँक्यू फॉर द पेमेंट. शुभ्रा मॅम थँक्यू फॉर द पेमेंट. योगेश सर थँक्यू फॉर द पेमेंट. कमलेश सर थँक्यू फॉर द पेमेंट. पल्लवी मॅम थँक्यू फॉर द पेमेंट. तुषार सर थँक्यू फॉर द पेमेंट. येस विक्रम सर तुम्हाला अनम्यूट केलंय. नमस्कार सर माझा आवाज येतोय का? येस येस नमस्कार सर बोला सर. तर मला असं म्हणायचं होतं की आपला जो कोर्स करताना पीसी किंवा लॅपटॉपची आवश्यकता राहील का सर की माझ्या मोबाईल वरून मी पूर्ण करू शकतो? असेल तर खूप चांगलं आहे, नसेल तरी मोबाईल वरती करता येतं. असलेलं जेवढी मोठी स्क्रीन असेल तेवढं चांगलं असतं. अच्छा सर. आणि गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट एम्प्लॉईज ऑल प्रकारचे ट्रेडिंग करू शकतात का सर की काही प्रॉब्लेम? इंट्राडे करू नाही शकत. अच्छा इंट्राडे नाही करू शकत. नाही मग त्याच्यासाठी पर्याय काय आहे तर तुमच्या घरातल्यांचा अकाउंट एखादा असेल तर त्याच्यावरती तुम्ही करू शकता. तुमच्या अकाउंटमध्ये तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग सोडून बाकीच्या गोष्टी करू शकता. म्हणजे डिलिव्हरी करू शकतो सर है ना? डिलिव्हरी करू शकता तुम्ही. लॉंग टर्म शॉर्ट टर्मचे इन्व्हेस्टमेंट करू शकता. आयपीओ मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता ते चालतं. अच्छा सर. आणि मला विचारत होतो सर की आपला जो कोर्स फोकस जास्त करून म्युच्युअल फंड्स मधून इन्कम सोर्स मिळवण्यामध्ये बद्दल जास्त आहे की ऑप्शन ट्रेडिंग आहे? म्युच्युअल फंडचं याच्यामध्ये तुम्हाला उलट आम्ही हे सांगतो की तुमचे पैसे तुम्ही स्वतःच्या मेहनतीचे पैसे तुम्ही स्वतः ठरवून इन्व्हेस्ट कुठे करायचे शिकलात तर जास्त रिटर्न येतील. म्युच्युअल फंडचं नंबर आमच्या हिशोबाने 6-7 नंतर लागतो. पहिले 6-7 इन्व्हेस्टमेंट आहेत, ट्रेडिंगचे प्रकार आहेत, ते सगळे तुमचे इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजेत. अच्छा सर. हे शिकवतो. ऑप्शन ट्रेडिंगकडे तिकडे तेवढाच फोकस राहील का सर? ऑप्शनचे आपण बेसिक्स ऑफ ऑप्शन शिकवतो आणि त्याच्यामध्ये ट्रेडिंग कशी करायची ती सांगतो. पण तुम्हाला आम्ही डीप मध्ये ऑप्शन शिकवत नाही कारण की लोक पैसे कमवण्याच्या गोष्टी सोडून चमकणाऱ्या गोष्टीच्या मागे जातात. जे ऑप्शन आहे ऑप्शन मध्ये सक्सेसफुल तेव्हाच माणूस होऊ शकतो जेव्हा या सगळ्या गोष्टी सक्सेसफुली वापरून पैसे कमवायला लागला मग ऑप्शन मध्ये गेला तर चांगली गोष्ट असते. डायरेक्ट ऑप्शन मध्ये माणूस जे लोक जातात ते पैसे घालून बसतात. लाखोंमधला कोणीतरी एखादा असतो जो ऑप्शन मध्ये पैसे कमवतो आणि लोक त्याच्यामध्ये का जातात कारण की पैसे कमी आहेत, भरपूर पैसे कमवतात, कमी पैशात जास्त पैसे, असं होत नाही. लोक घालून बसतात पैसे. ज्या पद्धतीने आम्ही तुम्हाला घेऊन चाललोय त्या पद्धतीने तुम्ही जर गेला तर सक्सेसफुल होऊ शकता. म्हणून ह्या कोर्समध्ये आम्ही ह्याचं ऑप्शनचं डीप नॉलेज देत नाही. अच्छा सर. आणि सर ही जी फीस आहे आपली जी आता समजा 1,000-2,000 जे काही पार्शियल पेमेंट करत आहे तर ही कम्प्लीट पेमेंट 28 आतच करावं लागेल का? येस ते त्याच्याशिवाय तुम्ही कोर्सला इंटरेस्ट घेऊ शकत. अच्छा. आणि यानंतर आपण जो ही कोर्स अपडेट कराल तर आता समजा आपण म्हटलेली की 1 time lifetime 8,000 rupees तर यानंतर आपण आपला कोर्स काही अपडेट वगैरे केला तर तेव्हाही फीस वगैरे काही द्यावं लागेल का? नाही नाही ह्या कोर्सला कधीच तुम्हाला परत रिपीट करण्यासाठी फीज नाही. हे अपग्रेड होत राहतो, अपग्रेडेड गोष्टी तुम्हाला मिळत राहतील. अच्छा. आणि सर आपण जे लाईव्ह जे हे करणार आहात आम्हाला गाईड करणार आहात ट्रेडिंगच्या वेळेला तर तो वेळ काय राहील सर? मार्केट टाइम असेल सर. 9:30 सुरू होतं आपलं सेशन. 10:30 पर्यंत चालतं ते. 9:30 to 10:30. अच्छा. 9 to 10:30 अच्छा. आणि म्हणजे ऑल टाइम मार्केट पर्यंत नसते समजा 3:30 गरज नसते त्याची तुम्हाला? नाही शिकून जाल तुम्ही. अच्छा अच्छा. म्हणजे ओके सर, बऱ्यापैकी क्वेश्चन सॉल्व्ह झाले सर माझे. थँक्यू व्हेरी मच सर. वेलकम सर. ओके योगेश सर थँक्यू फॉर द पेमेंट. मेघना मॅम थँक्यू फॉर द पेमेंट. वैशाली मॅम थँक्यू फॉर द पेमेंट. चेतन सर थँक्यू फॉर द पेमेंट. अश्विनी मॅम थँक्यू फॉर द पेमेंट. सुमित सर थँक्यू फॉर द पेमेंट. निलेश सर थँक्यू फॉर द पेमेंट. शांताराम सर थँक्यू फॉर द पेमेंट. येस जनार्दन सर तुम्हाला अनम्यूट केलंय बोला. हा प्रश्न संपल्यानंतर मी तुम्हाला काही महत्वाच्या अजून गोष्टी दाखवणार आहे ते तुम्हाला बघून घ्या, जास्त फायदा होईल. हॅलो सर. बोला सर.
मी पेमेंट केलंय पण स्क्रीनशॉट शेअर करतो तुम्हाला. थँक्यू. माझा पॉइंट असा होता, जसं तुम्ही म्हणलात ना की आम्ही लाईफ टाईम सपोर्ट करू, आणि दुसरं एक हे आहे की डेली जे मार्केट ट्रेंडिंग अनालिसिस असते ते डेली आमच्यासोबत केव्हापर्यंत शेअर करणार, ते डेली शेअर होणार म्हणजे कसं राहणार? रोज शेअर होतं सर, मागच्या 4 वर्षापासून आम्ही करत आलेलो आहे मार्केट अनालिसिस सेशन्स, मागच्या ऑलमोस्ट 4 वर्षापासून चालू आहे, रोजचे चालू आहेत, कधीच चुकवलेलं नाही आपण. ओके, म्हणजे एक पर्टिक्युलर ग्रुप आहे का कसं तुमचं? सगळ्यांना, सगळ्यांसाठी असतं, जे कोर्स करतात त्यांच्या सगळ्यांसाठी असतं ते. ओके सर, ओके सर, येस, थँक्यू सर. थँक्यू सर, वेलकम सर. ओके, आता मी महत्वाचे काही तुम्हाला गोष्टी दाखवतो ज्या लोकांनी कोर्सला रजिस्टर केलं त्यांच्यासाठी तयारी करण्याची काय काय गोष्टी आहेत. पहिलं तर सगळ्यात पहिले तुम्ही स्क्रीनशॉट पाठवून देणे पेमेंटचं तुमचं, तुम्हाला जे कुठल्या नंबरवरून मेसेज आला असेल त्यांना पाठवून द्या, किंवा खाली दिलेल्या कुठल्या एका नंबरवरती व्हॉट्सअप स्क्रीनशॉट शेअर करा. ओके, विसरू नका, कारण की त्याच्यातूनच तुमची माहिती आम्हाला मिळते, युपीआय पेमेंट मधून डिटेल्स येत नाहीत. ओके, सेकंड, तुम्हाला आम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करू उद्यापर्यंत. तुमचे पैसे पूर्ण आले, 8,000 रुपये आले की तुम्हाला उद्यापर्यंत आम्ही ग्रुपमध्ये ऍड करू, आणि त्या ग्रुपमध्ये ऍड केल्यानंतर तुम्हाला नोट्स पाठवले जातील. ओके, जे मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेत असतील, तुम्हाला कुठली एक प्रिंटआउट काढायची तुमच्या सोयीप्रमाणे, मराठी किंवा इंग्लिश कलर प्रिंटआउट काढायचे. सपोज तुम्ही 3-4 लोक बसून शिकणार आहात, कोर्स करणार, तर 3-4 लोकांचे वेगळे प्रिंटआउट असायला पाहिजेत. एका प्रिंटरवरती सगळे शिकायचा प्रयत्न करू नका. सो कलर प्रिंटआउट काढायचे इंग्लिश किंवा मराठी, कुठली तुम्हाला जी पाहिजे ती. मग तुम्हाला झूम वरती आपण सेशन घेणार आहोत. झूम त्या सेशनची लिंक तुम्हाला ग्रुपमध्ये 28 तारखेला 6:30 येऊन जाईल. ओके, संध्याकाळी 6:30 येऊन जाते. तुम्ही 10 ते 15 मिनिटं म्हणजे 7 शार्प आपलं सेशन सुरू होतं, तर 10 ते 15 मिनिटं आधी लॉग इन करणे, ठीक आहे? त्याच्यानंतर तुम्ही जर का लॅपटॉप पीसी वरती लॉग इन करून येऊ शकलात तर खूप चांगलं होईल. म्हणजे मोठी जेवढी स्क्रीन असेल तेवढं जास्त क्लिअर दिसतं, लवकर कळतं आणि सोपं जातं, म्हणून मोठी स्क्रीन लागते. जर तुमच्याकडे मोठी स्क्रीन नसेल तर एखादा मित्र बघा, कोणीतरी पार्टनर बघा जो त्याचा लॅपटॉप टीव्ही देऊ शकेल, त्याच्यावरती करता येत असेल तर बेस्टच, म्हणजे त्यांना हेल्प होऊन जाईल, ते पण शिकू शकतील, तुम्ही पण शिकू शकाल एका पैशामध्ये, एकाच्या फीजमध्ये तुम्हाला शिकता येईल. नाही तर तुम्ही तुमचा मोबाईल, जर तुम्ही मोबाईल वरती अटेंड करत असाल तर एक्स्ट्राच्या मोबाईल वरती अटेंड करा, तुमचा मोबाईल फ्री ठेवा. कारण की तुमच्या मोबाईल वरती मी जेव्हा शिकवेन तेव्हा शिकवल्यानंतर तुमच्या मोबाईल वरती तुम्हाला इम्प्लिमेंट करण्यासाठी तुमचा मोबाईल फ्री पाहिजे. ओके, मोबाईल वरतीच अटेंड करणे, मोबाईल वरतीच त्या सगळ्या गोष्टी करणे खूप जमलिंग होऊ शकतं, म्हणून सेपरेट मोबाईल पाहिजे किंवा मोठ्या स्क्रीन वरती बघा, मोबाईल वरती तुम्हाला वापरता येईल. आता ह्या पीसी किंवा इंटरनेट, पीसी किंवा मोबाईल जेव्हा तुम्ही वापराल त्याच्यावरती इंटरनेट चांगलं पाहिजे, लक्षात ठेवा. वायफाय किंवा इंटरनेट चांगलं पाहिजे, 2-2.5 तास आपलं कमीत कमी सेशन चालतं, तर त्याची चांगली रेंज असायला पाहिजे. नाहीतर आवाज कट होतोय, रेंज मधनं काहीतरी प्रॉब्लेम येतोय, डिले झालं, डिस्कनेक्ट झालं, हे प्रॉब्लेम व्हायला नको याची काळजी घ्या आधीच. त्याच्यानंतर तुम्ही घरामधून किंवा ऑफिसमधून जिथून कुठून तुम्ही हे अटेंड करणार आहात तिथं बसण्याची जागा प्रॉपर करून घ्या, कारण की 2-2.5 तास कमीत कमी बसायचंय तुम्हाला, प्रॉपर बसून अटेंड करायचंय तुम्हाला. तर तिथं शॉर्टकट मारू नका, झोपून अटेंड करणे, बोलता चालता टीव्ही बघता बघता वॉशरूमला चालले, जेवता जेवता करताय, असं करू नका, कारण की ह्या सेशनमध्ये तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद आहे. तिथं डिस्टर्बन्स कुठले नसायला पाहिजेत, असं प्रॉपर घेऊन ठेवा जागा. ओके, त्या जागेवरती प्रॉपर बसून तुम्हाला शिकता येईल असं जागा ठेवा. आणि त्याच्याबरोबर तुमच्याकडे रोजच्या सेशनमध्ये ती प्रिंटआउट डायरी आणि पेन तुमच्याकडे असायला पाहिजे, म्हणजे रोजच्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगेन ते लिहून घेण्यासाठी. ओके, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ओके, सो आता पुढचे काही प्रश्न आहेत त्यांचे उत्तर देतो. येस, तुषार सर, तुम्हाला अनम्यूट केलंय, बोला. हॅलो. येस सर. सर नमस्ते, मला बऱ्यापैकी सगळ्या प्रश्नांचे जे मला गरज होती त्याची माहिती मला मिळालीच ऑलरेडी. ओके सर. एखादा माझा सपोज पिरियड मिस झाला, सेशन मिस झाला, तर तुम्हाला लाईव्ह पुन्हा करायचं असेल तर काय? लाईव्ह करायचं असेल तर पुढची बॅच तुम्ही अटेंड करू शकता. करू शकतो, काही अडचण नाही ना? येस येस येस, 100%. आणि लाईव्ह शिकण्यासाठी तुमचं टायमिंग काय असणार आहे? सेशन बॅच जी आपली आहे संध्याकाळी 7 ते 9 मध्ये होते सर. त्याच्या व्यतिरिक्त जे आपले रोजचे मार्केट अनालिसिस सेशन होतात ते 7 ते 8 मध्ये होतात. मार्केट लाईव्ह मार्केट सेशन जे होतात ते 9 ते 10 मध्ये, 10 किंवा 10:30 पर्यंत होतात. अच्छा, मग ते कसं करता येईल मला ते अटेंड? जेव्हा असेल तेव्हा अटेंड करायचं सर.
म्हणजे याच्यावरनं झूम मधनच ना? हो त्याची लिंक येणार कसं काय म्हणजे? हो ग्रुप वरती लिंक येतात सगळे, ऍडव्हान्स मध्ये सांगितलं जातं कधी सेशन आहे काय तारीख टाइम सगळं ऍडव्हान्स मध्ये सांगितलं जातं तुम्हाला, आणि जर तुम्ही अटेंड करू शकला तर रेकॉर्डिंग मिळते सगळ्यांचे. ओके ओके सर, व्हॉट्सअप ग्रुप वरती येणार ना आपल्या? येस येस. ओके ओके थँक्यू, वेलकम सर. येस मेहबूब सर, तुम्हाला अनम्यूट केलं. गुड इव्हनिंग सर. सर मी मागच्या सेमिनारला आलो होतो. ओके. 19 तारखेला. ओके. तुमसोबत बोलणं पण झालं होतं माझं. ओके. तर मी 1,000 रुपये मागे टाकले होते 19 तारखेला आणि आज 7,000 रुपये टाकले निकिता मॅडम जवळ. ओके. तर मी जमा करून दिले सर. ओके. तर मला जॉईन करणं आहे आपली क्लासेस. येस येस येस, तुम्ही त्यांना पाठवलेले तुम्हाला ग्रुप मध्ये ऍड करून घेतील. उद्यापर्यंत ग्रुप मध्ये ऍड नाही केलं तर त्यांना कॉल करा. ठीक ठीक आहे, चालेल सर. थँक्यू सर. ओके निलेश सर, थँक्यू फॉर द पेमेंट. शांताराम सर, थँक्यू फॉर द पेमेंट. ओंकार सर, थँक्यू फॉर द पेमेंट. दत्ता सर, थँक्यू फॉर द पेमेंट. विद्या मॅम, थँक्यू फॉर द पेमेंट. मंदार सर, थँक्यू फॉर द पेमेंट. रितेश सर, थँक्यू फॉर द पेमेंट. येस बाजीराव सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. येस बोला सर, बोला सर. जर माईक जवळ घ्या थोडासा. नमस्ते. नमस्ते सर, तुमचा आवाज खूप बारीक येतोय. नेटवर्कचा इश्यू आहे. ओके बोला बोला. मला काही म्हणा विचारायचं होतं सर की हा आपला 8 आठवड्याचा कोर्स कम्प्लीट केला तर त्याच्यानंतर काही प्रॅक्टिस वगैरे करावं लागते का आपल्याला म्हणजे? हो सर, त्याच्याशिवाय पैसे कमावणार कसे? नाही 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 नाही, प्रॅक्टिस म्हणजे प्रॅक्टिस साठी काही कालावधी द्यावा लागतो का? जे लाईव्ह तुम्ही हे देताय. आम्ही 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 जे तुम्हाला कोर्स मध्ये आणि कोर्सच्या नंतर ज्या ज्या गोष्टी सांगू तशा तशा तुम्ही करत गेलात त्या गोष्टी, तर तुमची प्रॅक्टिसही होईल, लाईव्ह मार्केटमध्ये पण होईल. मार्केट नसताना पण प्रॅक्टिस कशी करायची ती पण करून घेऊ. ती तशी तशी तुम्ही सगळ्या गोष्टी केलात कोर्स चालू असताना सुद्धा आणि कोर्स झाल्यानंतर, तर तुम्हाला ऍक्च्युली पैसे कमावता येतील. आणि दुसरं एक विचारायचं होतं, लाईव्ह सेशन आपले किती साधारण असतात? आठवड्यातून 2 मार्केट लाईव्ह सेशन्स असतात आणि आठवड्यातून 1 ते 2 डीमॅट अकाउंट मध्ये कसे लाईव्ह ट्रेड करायचे ते शिकवलं जातं. ठीक आहे, थँक्यू सर. वेलकम सर, थँक्यू. ओके बाजीराव सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. हॅलो. अच्छा तुमचं झालं ना प्रश्न? हा बोलणं झालं सर. येस येस सर. ओके येस राहुल सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. राहुल शिंदे सर, येस बोला सर. सर मी म्हटलं 2 दिवसांनी पेमेंट केलं तर चालेल का? सर कोर्सेस आपला 2 दिवसात सुरू होतोय आणि ही ऑफर आजच्या अर्थापुरतीच आहे, फक्त आजच्या पुरतीच आहे. तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा, ते हेल्प करतील तुम्हाला कसं करता येईल. ठीक आहे. येस कमलाकर सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. तुम्ही ऑलरेडी फी भरली आहे? हा सर, फी भरलेली आहे मी. काय ते ग्रो ग्रो ऍप चालतो ना याच्यात? तिकडे ऑलरेडी आहे. तुम्हाला आम्ही सांगू की डीमॅट अकाउंट कसा असायला पाहिजे, तो तसा जर तुमचा ग्रो ऍप असेल तर तुम्ही वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आम्ही तुम्हाला काही ऍपचं प्रॉपर इन्फॉर्मेशन देतो, ते तुम्हाला आवडलं तर तुम्ही त्याच्यामध्ये पण अकाउंट ओपन करू शकता. ओके 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 सर, थँक्यू सर. वेलकम सर. येस संदीप सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. येस बोला सर. अच्छा अच्छा. हा सर, तुमची फी ऑलरेडी मी पेमेंट केलेला आहे. मला फक्त एवढंच प्रश्न होता की समजा आपल्या बॅच मध्ये अराउंड 200+ पार्टिसिपंट असतील तर अशा वेळेस पर्सन टू पर्सन, कारण प्रत्येकाची ग्रास्पिंग पॉवर मध्ये थोडा फरक असतो, कुणाला लगेच समजतं कुणाला वेळ लागतो, तर अशा वेळेस जे काय म्हणजे क्वेश्चन्स असतील तर ते म्हणजे तुम्ही एवढ्या लोकांशी कसं कनेक्ट होणार? हजार हजार लोकांचे बॅचेस केलेले आहेत सर, त्याच्यामध्ये सगळ्यांची उत्तर दिलेली आहेत, सगळ्यांचे प्रश्नांचे उत्तर दिल्याशिवाय मी कधीच बॅच संपत नाही. आणि सपोज तुमच्या अंडरस्टँडिंग मध्ये थोडस असं, काही लोक मला असे विचारतात सर जर आम्हाला कळालं नाही तर. एक मिनिटासाठी असं कन्सिडर करा की तुम्ही वर्गातले सगळ्यात ढ विद्यार्थी असाल. ओके. तर धडला ढ असेल तरी महिन्याभरात शिकून जातो. फक्त एवढं लक्षात ठेवा की तुमची जबरदस्त इच्छा पाहिजे, ती इच्छा सोडू नका. म्हणजे तुम्हाला एक टॉपिक जर एका वेळा कळाला नाही तर रेकॉर्डिंग मध्ये परत परत बघू शकता, प्रश्न विचारू शकता,
लाईव्ह मध्ये परत विचारू शकता. हे सगळं जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुम्ही जर सोडलं नाही तर ढतला ढ विद्यार्थी सुद्धा महिन्याभरात पैसे कमायला लागतो. ओके 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 नो प्रॉब्लेम. थँक्यू सर. ओके वैशाली मॅम, तुम्हाला अनम्यूट केलंय. तुम्ही हँड रेज केलेलं नव्हतं म्हणून तुम्हाला अनम्यूट केलेलं नव्हतं. तुमचं मी कमेंट आता बघितले. येस मॅम बोला. सर मी वेगवेगळ्या म्हणजे तुम्हाला माहिती आहे मार्केटमध्ये ते क्लासेससाठी मी खूप सारे क्लासेसचे वेबिनार अटेंड केलेले प्रामाणिकपणे सांगायचे तर, पण मला तितकं नॉलेज जसं आता ते म्हटले वर्गातला सगळ्यात ढ विद्यार्थी तसं काइंड ऑफ मला ह्या शेअर मार्केटिंगच्या बाबतीत वाटायला लागलंय. म्हणून मी त्याचा नाच सोडून आता महिन्याच्या वर उलटलाय. पण मला शिकायचं आहे हे माझं आटून कुठेतरी खूप प्रबळ इच्छा आहे. पण ते कॅन्डल्स अँड ते ग्राफ आणि ते बघून मला भीती वाटून मी लांब झाली त्याच्यापासून. पण आता तुमचं जे बोलणं आहे मला ते खूप प्रभावी वाटलं आणि मला असं वाटतंय कुठेतरी आशा की मला जमेल म्हणून हे आता. ओके आजचं सेमिनार तुम्ही अटेंड केलंय पूर्ण? हो हो फक्त पहिले 10 मिनिट गेले माझं, बाकी सगळं अटेंड. काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला किती टक्के कळालं जर विचारलं तर काय सांगाल? आज तर मला एक 70-80% कळालंय. तुम्ही जे 2 मिनिटाचं जे आज ते कॅन्डलचं डिस्क्रिप्शन होतं त्यातनं तर मला थोडी आशा वाटायला लागली की आय कॅन डू इट. बट डेफिनेटली आय डोंट नो सर. डेफिनेटली मॅम हे करता येतं कारण की आपली शिकवण्याची पद्धत जी आहे ना ती एवढी सिम्पल आहे आणि त्याच्यावरती रिव्हिजन आणि लाईव्ह मार्केट आणि तुम्हाला ऍक्च्युअल ज्या गोष्टी प्रॅक्टिकल करून घेतल्या जातात त्याच्यामुळे ते ऍटोमॅटिक कळतच. आणि किती ढ असेल, मी बघितलेले ढतले ढ विद्यार्थी ज्यांची इच्छा आहे का, ज्यांची इच्छा नाही त्यांना मी काहीच नाही करू शकत. ज्यांची इच्छा आहे ढतला ढ विद्यार्थी सुद्धा हजारो रुपये कमवायला लागतो काही दिवसांमध्ये. हे पॉसिबल आहे. अच्छा ठीक आहे सर. कारण की माझे काही हेल्थ इश्यू असल्यामुळे आय लेफ्ट माय जॉब ऍज अ टीचर अँड नाऊ आय एम ऍट होम आणि आय वॉन्ट टू डू समथिंग फॉर माय सेल्फ. तर मला त्याच्यासाठी थोडीशी असं तुमची खूप आजचं सेमिनार मला खूप म्हणजे मोटिवेटिंग वाटला म्हणून मला आता वाटतं. सिमिलर प्रोफाईलचे एका मॅडमचं तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगतो. पुण्यामधले आहेत ते दवाखान्यात होते, डॉक्टर्स काम होतं आणि त्यांचं ऍक्सिडेंट झाला आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्यांना घरीच बसावं लागलं. बरेच महिने त्याच्यामध्ये घेतले गेले आणि सहज मोबाईल बघता बघता माझा सेमिनार दिसला, त्यांनी अटेंड केलं आणि त्यांनी सेम असाच तुमच्यासारखं प्रश्न विचारलं की माझा जॉब गेलेला मी घरात आहे तर मी काही करू शकते का, वाटतं का तुम्हाला? तर म्हटलं मॅडम मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही काही करू शकता की नाही तुम्हाला काय वाटतंय, तर ते म्हटलं की हा मला वाटतंय आणि माझी इच्छा पण खूप जोरदार आहे. फक्त तेवढी इच्छा ठेवा आणि बाकी माझ्यावरती विश्वास ठेवून या. तुम्हाला सांगतो मॅडम 6 महिन्याच्या आत त्यांनी दिवसाचे 800 काही हजारो रुपये म्हणजे काही लाखापर्यंत ते पोहोचतात. दिवसाचे काही हजार म्हणजे 30-40-50-50 हजार रुपये दिवसाचे कमवतात ते. त्यांनी पुण्यामध्ये प्लॉट घेतला. त्यांची खूप इच्छा होती बऱ्याच वर्षांपासून की एक यु नो एक असे सेंटर काढायचं जिथं वृद्ध लोकांना काही मानसिक त्रास असलेल्या लोकांना सपोर्ट करण्यासाठी त्यांनी प्रॉपर जागा पुण्यात जागा खरेदी केली. अशा लेडीनी जे घरात बसलेले होते काही महिन्यांमध्ये ते करू शकल्या ऍक्च्युअलमध्ये का. मग त्यांनी हे सगळं क्रिएट करून ते मला भेटायला आले. त्यांनी दाखवलं की आम्ही हे सगळ्या गोष्टी करू शकलो, हे सगळं एज्युकेशन मला तेवढी हेल्प केली. मला हे सगळं पॉसिबल आहे फक्त इच्छा असायला पाहिजे बाकी काही. ठीक आहे सर, मी माझं 100% देईल सर आणि पूर्णपणे. थँक्यू मॅम. थँक्यू. येस हिमानी मॅम, तुम्हाला अनम्यूट केलंय. हॅलो सर, ऍक्च्युअली आत्ताचा मॅडमनी जो प्रश्न विचारला तोच माझा होता आणि त्यांच्यामुळे माझं पण ते क्लिअरेशन झालंय. पण सर एक छोटा प्रश्न असा होता माझा की समजा जर नाही का आता माझ्याकडे लॅपटॉप तर नाहीये आणि बट मी आणि ती इन्व्हेस्टमेंट जर मी तिथे आता थोडा 20-25 हजारापर्यंत भेटतो तर मी ती इन्व्हेस्टमेंट तिथे गेल्यानंतर मला परत इन्व्हेस्टमेंट साठी थोडासा प्रॉब्लेम येणार. तर कारण मी जॉब करत होते बट मी थोडेफार नाही का इन्व्हेस्टमेंट मी माझ्यासाठी खर्च केले. मी कारण मी माझ्या लहान मुलीसाठी जॉब क्विट केला आणि आता सध्या मला त्याच इन्व्हेस्टमेंट मध्ये हे करायचं, शेअर मार्केट मध्ये पण हे करायचंय, प्लस तुमची फी पण पे करायची आहे. सगळ्यात पहिले तर तुम्ही लॅपटॉप घ्यायचं मी बोललेलं नाही, घेऊ नका. ओके आणि जर घ्यायचा असेल लॅपटॉप घ्यायचा असेल तर कुठल्या तरी चांगला सोर्स शोधा ज्याच्यात सेकंड हँड लॅपटॉप मिळतात. ओके स्वस्तात मिळतात जर गरज पडली नंतर. तर सध्या लॅपटॉप घेण्याची गरज नाही. सध्या आता कुणी लॅपटॉप वाला किंवा टीव्ही असेल जिथं अटॅच करता येईल, मोठी स्क्रीन एखाद्याकडे असेल त्यांच्या बरोबर पार्टनरशिप करा हे करण्यासाठी. सध्या टीव्हीला सुद्धा झूमचं हे करू शकतो. येस 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 तो त्याच्यावरती शिका. ओके ते करा आता, खर्च करू नका काहीच. ओके आणि सर मला अजून एक विचारायचं होतं की आता माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट एवढी नाहीये
बट आपण आता म्हणजे एक नॉर्मली आता मी घरीच असते तर आपण डे ला वर्किंग करून नाही का म्हणजे कमू शकतो का डेचं म्हणजे पेमेंट डेफिनेटली करू शकता पण ते सिम्पल मध्ये करू शकतो असं मी तुम्हाला सिंपल एक गोष्ट सांगतो की जॉब करणारे असो बिझनेस करणारे असो काही जे काही करतायत ते करून जे पैसे कमवणारे लोक आहेत त्यांची इन्कम सपोज काही लोक 10,000 कमवतात काही लोक 25,000 कमवतात काही लोक 1,00,000 काही लोक 10,00,000 कमवणारे आहेत महिन्याचे तर ते कसे डिपेंड कशावरती करतं की बाबा कुणी 10,000 कमवतात कुणी 10,00,000 का बरं असा फरक आहे तर त्यांचे स्किल्स तसे असतात म्हणजे काही लोक त्या लेवलला पोहोचलेले असतात की त्यांची सॅलरी 10,00,000 जाते का कारण की त्यांचे स्किल्स तेवढ्या वर्षात त्यांनी डेव्हलप केले असतात मग तुम्हाला शेअर मार्केटमधून तुम्हाला जेवढे पैसे कमवायचे आहेत ते पैसे किती कमवायचे त्याच्या फोकस पेक्षा तेवढे पैसे कमवण्यासाठी काय स्किल्स लागतात ते डेव्हलप करण्यावरती फोकस करा मग तुम्हाला 10,000 कमवायचे 10,000 कमवण्यासाठी किती स्किल लागतात ते तुम्ही मिळाले तुमच्याकडे ते स्किल आले की तुमच्याकडे तेवढे पैसे येतात मग तो जॉब असो बिझनेस असो शेअर मार्केट असो तुमच्या स्किल्स वरती डिपेंड करतो तुमचे इन्कम किती असतील तर आपण स्किल डेव्हलप करू पैसे ऑटोमॅटिक येणारच आहेत ओके आणि सर आपला हा आठवड्याचा जो कोर्स आहे ना तो कम्प्लीट झाल्यानंतर आपण त्यात लगेच एंट्री घेऊ शकतो का तुमचं अजून प्रॅक्टिस थोडीफार करून मग आपण एंट्री घेऊ शकतो त्यात काहीच प्रॉब्लेम तुम्ही इमिडिएटली म्हणजे आपला कोर्स जो आहे सोमवारी सुरू होत आहे रविवारी संपणार आहे सोमवार पासून तुम्ही स्टार्ट करू शकता तुम्हाला मी जे जे सांगणार आहे सोमवार पासून ते तुम्ही करत गेलात तर तुम्ही पुढच्या सोमवारी तुम्ही तयार असाल ट्रेडिंग करण्यासाठी ओके आणि सर डीमॅट अकाउंट आहे ना तर मी ऑलरेडी माझं डीमॅट अकाउंट होतं आय एफ एल ना ते नवीन जे आहे ना त्यामध्ये तर त्यामध्ये मी एक म्हणजे मी एक करत होते शेअर मार्केटिंग आधी बट त्या मॅमने जसं सांगितलं ना की ते कॅन्डल्स तो लॉस बघून आपण घाबरतो आणि मग परत त्या जायची हिंमत होत नाही ते खरं आहे ते रिअल फॅक्ट आहे ते होतच नाही लेडीजला जसं म्हणजे एकदम पैसे घालवण्याची भीती एक निर्माण होते त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्हाला आम्ही डिमॅट अकाउंटचं सगळं सपोर्ट करू डिमॅट अकाउंट कोणतं असायला पाहिजे ते सगळं सांगू आणि ह्याच्यात लेडीज जेंट्सचं काहीच नाही तुम्ही मला सांगा की तुम्ही शिकल्यानंतर 500 रुपयापासून सुरुवात करू शकता का त्याचं टेन्शन नाही ना काही नाही 500 रुपयाचा लॉस झाला तर चालेल का तुम्हाला अजिबात टेन्शन घेऊ नका अजिबात टेन्शन घेऊ नका त्याचं टेन्शन घेऊन पैसे येत नाही हे तर कळालंच असेल तुम्हाला आतापर्यंत नाही आणि कसं आहे ना स्वतःच काहीतरी करायचंय कारण जॉब क्विट म्हणजे आता कसं आहे ना जॉब बंद बाहेर पडणं परत ते एकटेपणा ते डिप्रेशन ते नकोय सध्या त्यामुळे तुम्ही त्या पुण्याच्या लेडीजचं जे उदाहरण सांगितलं ना मी पण पुण्याचीच आहे त्यामुळे मी म्हणलं की नाही गा आपण करूया सर तुम्ही तुम्ही स्वतःला तेवढा वेळ द्या की स्किल्स डेव्हलप होतील तेवढा वेळ स्वतःला द्या बघा नाही झालं तर शेवटी जॉब मध्ये जाण्याचा ऑप्शन कधी तयारच आहे तुम्हाला ठरवलं मुलगी लहान आहे ना फारच त्यामुळे म्हणजे मी सांगतोय की 6 महिने वर्षभरानंतर तुम्ही ठरवलं की मला काहीच जमत नाही तेच करते मी तर तुमच्याकडे ते अवेलेबल आहे ते कुणीच डिस्काउंट देणार नाही पण तुम्ही तोच वेळ पुढचं 6 महिन्याचा वेळ सपोज तुम्ही स्वतःच्या प्रगतीमध्ये इथे दिलात इच्छा जोरदार ठेवून तर तुम्हाला पॉसिबल आहे ठीक आहे सर थँक्यू सर थँक्यू मॅम येस मी काही लोकांनी पैसे भरले त्यांचे नाव घेतो मंदार सर थँक्यू रितेश सर थँक्यू आर्यन सर थँक्यू फॉर द पेमेंट अर्जुन सर थँक्यू सुनील सर थँक्यू शिवाजी सर थँक्यू मोहिनी मॅम थँक्यू अनुसया मॅम थँक्यू सुरेंद्र सर थँक्यू जनार्दन सर थँक्यू दीपिका मॅम थँक्यू येस पिंटू सर तुम्हाला अनम्यूट केलंय पिंटू सर प्लीज येस बोला सर मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे चालतंय का मला हे सगळं तुम्हाला फक्त इंट्राडे ट्रेडिंग करणं तुमच्या अकाउंट मध्ये अलाउड नसतं बाकी सगळं तुम्ही करू शकता इंट्राडे करायचं असेल तर तुमच्या घरातल्या कुठल्या तरी अकाउंट मधून तुम्ही ते करू शकता सर तुम्ही म्यूट केलात परत ओके आहे का क्लिअर आहे उत्तर मिळालं हो सर ऐकू ओके सर थँक्यू हॅलो मी पिंटू सर हे म्हटलं की तुम्ही गव्हर्नमेंट जॉब करताय तर तुम्हाला इंट्राडे करण्याची परमिशन नसते बाकी तुम्ही बाकीचे इन्व्हेस्टमेंट शॉर्ट टर्म लॉंग टर्म आयपीओ हे सगळं करू शकता इंट्राडे करायचं असेल तर तुम्हाला घरातल्यांचं कुणाचं तरी अकाउंट लागेल ओके त्याच्यावरती करायला हरकत नाही आय होप तुम्हाला उत्तर मिळालंय धीरज सर तुम्हाला अनम्यूट केलंय येस बोला हा सर मला हे एक प्रश्न विचारायचं होतं आता तुमचं हे 8 दिवसाचं कोर्स आहे ना त्याच्यामध्ये जर समजा मला 2-3 दिवस कुठे तर बाहेर घ्यावं लागलं आणि अटेंडिंग नाही करू शकलो तर ते रेकॉर्डिंग मिळू शकते ना मला येस येस रेकॉर्डिंग रोज सगळ्यांनाच मिळणारच आहे आणि हाय सर तुमचं जे लाईव्ह जे तुम्ही अनालिसिस करणार आहे ना 9 ते 10:30 म्हटला त्या टायमा मध्ये ऑफिस वर्क असते
तर मी त्या टायमात अटेंड करू शकत नाही, तर काही प्रॉब्लेम नाही. मग तुम्हाला तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग करायला जमत नसेल तर कंपल्सरी नाही आहे सगळ्यांना ते, तुम्ही ते करायचं नाही आणि बाकीच्या गोष्टी करू शकता तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाही. इंट्राडे ट्रेडिंग सगळ्यांसाठी नसते आणि सगळ्यांनी करायलाच पाहिजे असं काही अट पण नसते. तुम्ही बाकीच्या इन्व्हेस्टमेंटच्या गोष्टी करू शकता ज्याच्या लाईव्ह ट्रेडिंगची गरज पण नाही आहे त्याला. ओके ओके, थँक्यू सर. वेलकम सर. तर आता मी 1000 रुपये भरून परत नंतर बाकीच्या अमाऊंट भरले तर मला 8000 रुपये मिळेल. चालेल. आणि धीरज सर अजून एक गोष्ट, तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या जवळचा कोणी व्यक्ती असेल जे लाईव्ह ट्रेडिंग अटेंड करू शकतात त्यांना घेऊन कोर्स करा, मग ऍटलीस्ट ते ट्रेडिंग करतील, इंटरनेट ट्रेडिंग त्यांना जमेल, तुम्ही बाकीचे इन्व्हेस्टमेंट करू शकता असं पण करता येईल. ओके 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 सर, थँक्यू थँक्यू. येस संतोष सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग मॅम, बोला. सर छान झालं सेशन, खूप इन्स्पायरिंग होत. थँक्यू. मी इंटरेस्टेड आहे याच्यामध्ये, इंटरनेट साठी पण रेडी आहे. ओके. फक्त आता पेमेंट नाही होते कारण जीपे अकाउंटला बॅलन्स नाहीये. ओके. सो नेक्स्ट सेशन मध्ये पेमेंट केलं तर चालेल का? तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा, ते हेल्प करतील तुम्हाला मॅम. ओके ठीक आहे, पेमेंटचं झालं एक इश्यू. आणखीन एक फक्त एक क्वेरी होती मला अशी की हा जर ट्रेडिंग प्रॉफिट वगैरे तुम्ही सगळं ट्रेन करणार आहातच तर ती इन्फॉर्मेशन तर तुम्ही प्रोव्हाइड करतालच, फक्त ह्याच्यावरती जो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आपल्याला जो गव्हर्नमेंट कलेक्ट करतो त्या संदर्भात तुम्ही इन्फॉर्मेशन शेअर करता का? देतो देतो आम्ही, शिकवतो. येस थँक्यू थँक्यू. वेलकम. प्रसाद सर तुमचं पेमेंट फेल होतंय, तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा. प्रसाद देशमुख सर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा, ते हेल्प करतील तुम्हाला. ओके. येस सोनल मॅम, तुम्हाला अनम्यूट केलंय. सोनल मॅम प्लीज अनम्यूट करून बोला. ओके. जय किसन सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. हॅलो, आवाज येतोय सर? नमस्कार. येस येस नमस्कार, बोला सर. सेशन आता अटेंड केलेला आहे ऑलरेडी आणि पेमेंटच्या रिलेटेड जो पण इश्यू होते ना ते आता मॅडमशी बोललोय. तर माझा कन्सर्न एकच होता, मी बरेच दिवसापासून ट्रेडिंग करतोय खरं तुम्ही जसं सांगितलं तसं न्यूज बेसिसवर, तर आता तुम्ही जे करणार आहे म्हणजे त्याच्यासाठी कॅपिटलचा रिक्वायरमेंट काय असेल की बाबा इंट्राडे असला किंवा तुम्ही लॉट मध्ये बँक निफ्टी निफ्टी करणार असाल? डायरेक्ट तेवढ्या मोठ्या गोष्टी आम्ही करायला सांगत नाही. सुरुवात करताना 2-5 हजार रुपयांनी कॅश मध्ये स्टार्ट करतो. तुम्ही त्या स्ट्रॅटेजी वापरून फ्युचर मध्ये ट्रेड करत असाल तर फ्युचरची तुम्हाला जी कॅप आहे ती माहितीच आहे, 1.5 लाख रुपये लागतं एका एका लॉट साठी, ती तुम्हाला लागणार आहे फ्युचर साठी. ओके. सुरुवातीला आपण कॅश मध्येच करणार आहे. कॅश मध्ये शिकवतो आपण, त्या सगळ्या स्ट्रॅटेजी तुम्ही फ्युचर मध्ये पण वापरू शकता. कॅश मध्ये किती काय 500-1000 रुपयांनी पण स्टार्ट करता येतं. नाही, माझा कन्सर्न काय होता सर, आता जे आपण कॅश मध्ये स्टार्ट करतोय ना सुरुवातीपासून, तर मग ते 8 दिवसाच्या सेशन मध्ये तुम्ही सगळं बेसिक टू ऍडव्हान्स सगळं शिकवणार का? येस येस. तुम्हाला जर बॅकग्राऊंड आहे ट्रेडिंग माहिती आहे तुम्हाला तर तुम्ही चौथ्या दिवसाचा कोर्स चौथ्या दिवसाचं सेशन केल्यानंतर तुम्हाला ऍक्च्युली कळून जाईल आणि तुम्ही ट्रेड करू शकाल. ओके चालेल, ऑलरेडी बोललोय मॅडमशी, मी करतो. ओके ओके थँक्यू 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 सर. वेलकम सर. येस सोनल मॅम, तुम्हाला अनम्यूट केलंय. हॅलो सर, नमस्कार. बोला बोला, नमस्कार. सर माझं म्हणजे मी लेडीज नाही सर, जेंट्स आहे. ओके. तुमचं नाव सोनल आहे, किती छान. हा सर. ओके. माझं नाव सोनल आहे सर, म्हणजे ऍक्च्युली खूप बरेच जण मला तसे समजतात. ओके. तर मी सर आपलं सर गेल्या 2 आठवड्यापासून सर सेशन करत आहो सर, आणि प्रतीक सरांशी माझं म्हणजे गेल्या 15 दिवसापासून चांगलाच कॉन्टॅक्ट आहे प्रतीक सरांशी. ओके. तर मी त्यांच्याकडे काल 2000 रुपये म्हणजे बुकिंग साठी करून पण दिला, तर उद्या जमलं तर उद्या मी बाकीचे पण पैसे भरेल. मला सर फक्त एवढं विचारायचं आहे की आपण महिन्याला दर महिन्याला म्हणजे दर महिन्याला 10000 टाकावंच लागेल का असं म्हणजे कंपल्सरी आहे का सर? ते तुम्ही बोलले ना 8 दिवस आपण जायचं, तुम्ही 10000 टाकू शकता. नाही नाही, कंपल्सरी काहीच नाही आहे सर. आपण दर महिना 10000 टाकू कंपल्सरी काहीच नाही आहे, तुम्हाला जेव्हा जमतील तेव्हा.
हा तेच म्हटलं. आणि मला आणि तेच तुम्ही म्हटलं की जास्तीत जास्त आपला लॉस म्हणजे किती अंतर म्हणजे समजे एक एक गोष्ट उदाहरण आपलं 10,000 रुपये लॉस झाला तर आपले 14,500 तर म्हणजे आपले जे बाकी 9,500 तर म्हणजे सेफ राहतील ना असं म्हणजे एक उदाहरण. म्हणजे तुम्हाला सिम्पल सांगतो की सपोज तुम्ही एंट्री केली 10,000 रुपये टाकले आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिसते की लॉस झालाय 500 रुपये तर तुम्ही एंट्री करायच्या आधीच तुम्हाला माहित असेल की तुमचा लॉस किती होऊ शकतो तेवढा तुम्हाला परवडत असेल तर थांबणे नाहीतर जाऊच नये. सपोज तुम्ही एंट्री केली आणि नंतर 500 रुपयाचा लॉस झाला तर त्याच्यापेक्षा जास्त लॉस घ्यायचा नाही हे ठरवून तुम्ही बाहेर पडायला पाहिजे. त्याच्यात तुम्ही त्याच्यातच राहून गेलात तर सगळे पैसे जातील. अच्छा अच्छा म्हणजे आपलं म्हणजे बाहेर पडलं की आपले बाकीचे पैसे सेफ राहतील असं आहे ना. हा मग ते बाहेर कधी पडायचं एंट्री कधी करायचं ते शिकवतो आपण. हा 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 ओके बरं बरं. मी उद्या जमलं तर आपल्या प्रतिसरांसह बाकीचे पैसे जमा करून देतो. येस येस सर. ओके सर थँक्यू. ओके आकाश सर तुम्हाला अनम्यूट केलंय. आकाश सर अनम्यूट करा प्लीज. सुशील सर थँक यू फॉर द पेमेंट. येस बोला आकाश सर. सर माझा एक कन्सर्न होता की तुम्ही इंटरडे मध्ये आणखी काय शिकवणार म्हणजे कोणते स्टॉक शिकवणार आहे का ऑप्शन रिलेटेड शिकवणार आहे. स्टॉक मधलं शिकवतो सर. स्टॉक आणि इंडेक्स शिकवतो तुम्हाला. ऑप्शनचे तुम्हाला आम्ही बेसिक सांगतो त्याच्यामध्ये पण तुम्ही करू शकता पण तुम्हाला आम्ही बेसिक सांगतो त्याच्यातलं डीप नॉलेज देत नाही जाणून बुजून. ओके अच्छा म्हणजे जर आपला कोर्स केला तर इंट्राडे पुन्हा आपण स्विंग ट्रेडिंग आणि लॉंग पोझिशन बनवू शकतो. येस 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 येस. तर बँक निफ्टी निफ्टी पेन निफ्टी त्यात पण आपण काम करू शकतो तुमचा. येस 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 येस. ओके ओके सर. थँक्यू सर. वेलकम सर. येस शिवाजी सर थँक्यू फॉर द पेमेंट. दोन शिवाजी सर आहेत शिवाजी मुंजळ सर आणि शिवाजी करपे सर दोघांना थँक्यू सो मच. येस बबलू सर तुम्हाला अनम्यूट केलंय. हॅलो. येस सर बोला. सर इंटरडे ला मिनिमम म्हटले तर एक 10,000 पर्यंत अमाऊंट लागणारच आहे त्याच्यापेक्षा कमी पण असली तर चालणार आहे. 2,000 पण खूप झाली सर. ओके आणि मिनिमम 2,000 सुरुवात करताना 2,000 पण खूप. येस ओके ओके ओके. आणि रेग्युलर इंटर म्हणजे सुरुवात करताना मिनिमम 2,000 पासून आपण सुरुवात करू शकतो. येस येस येस. ओके सर इंटरडे ला पूर्ण प्रॉपर म्हटलं तर गाईडलाईन्स मिळणार आहे की आपल्या नॉर्मली बेसिक मध्ये सगळं डिटेल्स. नाही 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 इंटरडे तुम्हाला कॅश फ्युचरचं प्रॉपर एक्झॅक्ट मिळेल तुम्हाला सगळ्या गोष्टी. ओके ओके सर. थँक्यू सो मच. वेलकम सर. येस अजय सर तुम्हाला अनम्यूट केलंय. अजय सर. ओके महेश. ओके येस अजय सर बोला. हा सर नमस्कार. नमस्कार सर. सर आपले 2 लाईव्ह सेमिनार पाहिलेत मी. ओके भरपूर माहिती भेटते आपल्या मधल्या सेमिनार मधून. थँक्यू सर. मी इंट्राडे मध्ये करतोय. मी कुठला कोर्स नाही केला काही नाही केला. ओके त्याच्यामध्ये मला लॉसेस होते. ओके तर त्यामुळे मी असं ठरवलंय की एक माझी मंडळी 10वी पास आहे. बर तिला ह्या तुमच्या कोर्स मध्ये ऍड करायचंय मला कारण ती काहीच माहित नाही तिला पहिल्यापासून शिकल. ओके तर ती करू शकते का असं मला म्हणायचंय. 100% सर काहीच प्रॉब्लेम नाही. आपल्या इथं आहेत असे 10वी 12वीचे मुलं जे त्यांना पूर्ण कळतं त्यांच्या आई वडिलांच्या अकाउंट मध्ये ते ट्रेड करू शकतात. आता आमचं जे नॉलेज घेतले ना सर ते नॉलेज आमचं म्हणजे इतकं बेकार घेतले आम्ही की आता आम्हाला काय हरकत नाही पण तुम्ही त्यांच्यावर बसू शकता पण बसायला पाहिजे. इनफॅक्ट बसायला मला नाही वेळ त्यामुळे तर म्हटलं तिला जर समजा शिकवलं तर मी हळूहळू तिच्याकडून टीचर अकॉर्डिंग ऐकून थोडी माहिती घेऊ शकतो. हा तसं पण चालेल पण तुम्हाला जेवढं जमू शकतं एक आठवड्याची गोष्ट आहे सर काही मोठं नाही. आयुष्य बदलू शकतं जर का तिचं आयुष्य बदलू शकतं तुमचं बदलू शकतं तर थोडा वेळ काढा बघा जर बरोबर बसलं तर जास्त फायदा होईल. रेकॉर्डिंग मध्ये करा काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम आहे सर सकाळी 6 जावं लागते संध्याकाळी 7 सुट्टी. काय हरकत नाही थोडे दिवस थोडस धावपळ थोडीशी वाढेल पण आयुष्य बदलू शकतं ना तर तुम्ही त्याच्यावर बसू शकला तर ठीक नाही तर रेकॉर्डिंग मध्ये करून तरी ऍटलीस्ट करा. रेकॉर्डिंग करतोय तसं हाय येस करायचं काय चालू असते बोलणं माझं काय बर अधून मधून करतो मी त्यांना
काहीच हरकत नाही. ठीक आहे सर, मी करतो ऍड पुढच्या कोर्समध्ये. यस यस सर, चालेल, थँक्यू. यस महेश सर, तुम्हाला अनम्यूट केलंय, बोला. ओके, थँक्यू सर. माझं नाव महेश दुबे आहे. ऍक्च्युली फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही एवढी चांगली इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल तुमचा खूप धन्यवाद. थँक्यू. आणि माझा एक क्वेश्चन असा होता की ऍक्च्युली मला हा कोर्स करायचा आहे, बट मला हे विचारत होतं की म्हणजे बेसिक नॉलेज आपल्याकडे काय असलं पाहिजे या कोर्स साठी, काय आयडिया देऊ शकता सर? काहीच नाही, काहीच गरज नाही. ओके, म्हणजे जर मी बेसिक मला गोष्टी फायनान्सच्या काही माहिती असतील तरी ठीक आहे. म्हणजे तसं आता बघायला गेलं तर मी थोडंफार नॉलेज आहे माझ्याकडे, पण शेअर मार्केटचं ऍक्च्युअल नॉलेज नाही म्हणून मी विचारला. काहीच गरज नाही, काहीच बॅकग्राऊंडची गरज नाही आपल्याला. ओके सर. आणि एक क्वेश्चन सर मला असा होता की ऍक्च्युअली मला आणि माझ्या वाईफला दोघांना आम्हाला एकत्र करायचं आहे. जसं तुम्ही सजेस्ट केलं की तुम्ही काही प्रिंट आउट म्हणजे एक शीट शेअर करणार, ते मला प्रिंट आउट काढायचे आहेत कलरच्या, राईट? राईट. ते घेऊन आम्ही दोघं ते करू शकतो, करेक्ट सर? येस येस, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके सर. आणि मग त्याच्यामध्ये सर म्हणजे टाइमचा जर इश्यू होत असेल तर जसं तुम्ही आता सजेस्ट केलं की रेकॉर्डिंग बघून आपण करू शकतो, तो ते पण पॉसिबल आहे, करेक्ट सर? येस येस येस. ओके 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 सर, ठीक आहे. हेच दोन क्वेश्चन होते माझे, थँक्यू सो मच. वेलकम सर. येस ओम सर, तुम्हाला अनम्यूट केले, ओम ओम बोला. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार सर, आपण ज्या कोर्स मध्ये मला असं म्हणजे थोडंफार नॉलेज आहे मला, पण मला क्वेश्चन विचारतो की आपण जे इंट्राडे वगैरे करतो आता स्टॉक रिलेटेड समजा काही स्ट्रॅटर्जी वगैरे असतात, मी ऐकले काही युट्यूबला पाहिलंय वगैरे, तर त्या पण आपण शिकवणार का? ऍक्च्युअल ट्रेड करण्यासाठी जे जे गोष्टी जे गरजेचे आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही शिकवणार, स्ट्रॅटेजीस आहेत सगळ्या गोष्टी तुम्हाला देणार. म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला कळेल की एंट्री एक्झिट कशी करायची असते, कधी करायची असते, स्टॉप लॉस आणि टार्गेट कसे ठेवायचे असतात, कोणते स्टॉक निवडायला पाहिजे, ते सगळ्या गोष्टी कळतील हो. म्हणजे कारण की मी हे पण पाहिलं, कारण एक मागच्या याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की आपण समजा उद्या कोणते स्टॉक वाढणार आहे हे आपण आदल्या दिवशी अनालिस्ट करू शकतो. येस येस येस, तुम्हाला स्वतःला करता येतील ते, एवढं शिकू आम्ही तुम्हाला. ओके चालेल सर, थँक्यू. वेलकम सर. ओके तानाजी सर, तुम्हाला अनम्यूट केलंय, तानाजी सर प्लीज अनम्यूट करा. हा सर. येस बोला सर. आता मी सर्वात शेवटचा ढ विद्यार्थी सर, हा माझा सर्वात शेवटचा आठवर आहे. ओके बोला. येस माझा प्रश्न असा आहे सर की तुम्ही आतापर्यंत जे काही शब्द वापरले, मी फक्त म्हणजे समाजामध्ये शेअर मार्केट वगैरे हे ऐकत आलो. ओके. आणि मला निकिता मॅडमनी एक दिवस म्हणजे व्हॉट्सअपला कुठेतरी मला त्यांचा नंबर मिळाला आणि मी या ग्रुपमध्ये जॉईन झालो. ओके. हे काय शब्द कुठले, इंट्राडे काय आहे, मला हे कुठलंच काही नॉलेज नाही. चांगलं आहे, उलट मी तुम्हाला शिकवेन ते. हा. आणि मला हे नेमकं करायचे काय, हे मला नेमकं सरळ कुठलीच गोष्ट काय समजणं, म्हणून मी सर्वात शेवटी आणि ऍक्च्युअली मी ढ आहे. काहीच हरकत नाही. आजचा सेमिनार केला का तुम्ही? हा सर. आजचा सेमिनार केला का तुम्ही पूर्ण? हो हो सर. किती कळालं असेल, असं किती टक्के कळालं म्हणायला सांगाल मला सर? आता मी मला आज माझ्या हे सर्वच्या सर्व शब्द जे आहेत अगदी पहिल्याच वेळेस मी ऐकतोय. काय हरकत नाही ना, पण तरी किती म्हणजे ते शब्द कळाले नाही ठीक आहे, पण सेमिनार तुम्ही जेवढा अटेंड केला त्याच्यातलं किती टक्के कळाला? एक 50% पर्यंत तरी नक्की समजलं सर. तुम्ही मला सांगा सर की कधीच कुठल्याच गोष्टी ऐकलेल्या नाहीत, कधी माहितच नाहीत, अशा गोष्टी तुम्ही बसलात शिकायला आणि तुम्हाला मागच्या 2 तासामध्ये 50% कळालं. चांगली प्रगती आहे ना, 50% मार्ग चांगले आहेत ना पासिंगचे, काय वाटत? बरोबर आहे. तुम्ही जर समाजामध्ये विचार करा की तुम्ही हा 2 तासात तुम्हाला जर का 50% कळतंय, विचार करा की तुम्ही जर का अजून 2 तास दिले आजचे उद्याचे कधीचे, तर ते अजून 50% जर कळालं तर संपलं, कामच संपलं, अजून काय राहिलं? असं इच्छा जर असेल तर का सर, इच्छा जोरदार असायला पाहिजे. अच्छा हा हो बरोबर आहे. बाकीच आम्ही काळजी घेऊ त्याची, काय टेन्शन नाही. ओके थँक्यू सर. वेलकम सर. येस रवींद्र सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. सर आता थोडं सर्व्हर डाऊन दाखवतंय माझं, तर पेमेंट उद्या केलं तर चालेल ना? तुम्ही खाली दिलेल्या नंबर वरती कॉल करा, ते तुम्हाला हेल्प करतील की तुमची सीट कशी रिझर्व करायची. ओके ओके हा चालेल.
हा मी सुमित सरांच्या तसं कॉन्टॅक्ट मध्ये असतोच पण परत तरी एकदा मग काही टेन्शन नाही सकाळी करून देतो घ्या सर मी थँक्यू ओके चला थँक्यू सर वेलकम येस ज्योती मॅम तुम्हाला अनम्यूट केलंय हॅलो नमस्कार सर नमस्कार बोला मॅम हा सर मी ज्योती बोलते मी एक स्टुडंट पण आहे आणि जॉब पण करते ओके ग्रेट आणि मला हे खूप शिकण्याची खूप जास्त इच्छा आहे म्हणजे बोलतात ना मी कधीपासून विचार करते शिकायचंय पण आता कसे काही काही फेक पण असतात काही काही मी तुमचं पूर्ण अटेंड केलं सेमिनार तर खूप छान झालं सेमिनार खूप छान सांगितलं तुम्ही मी ते मला घ्यायचंय हे करायचंय स्टुडंट असल्यामुळे आता कसं एक्झाम वगैरे पण चालू आहेत हे 13 तारखेला तर आता भरती वगैरे पण चालू आहेत ना तर माझा म्हणजे तुमच्या सेमिनार मधनं बरेचसे माझे प्रश्न दुसऱ्याने विचारले त्याच्यातूनच क्लिअर झाले तरी पण एक दोन असे क्वेश्चन आहेत माझे की हे मला म्हणजे बोलतात ना 13 तारखेच्या नंतर करायचंय तर मग कसं काय करू शकते तुम्ही सपोज आज माझा असा प्रश्न होता बोला बोला नाही तुम्ही विचारा पूर्ण करून घ्या काय प्रॉब्लेम नाही हा नाही हा हा एक प्रश्न होता आणि माझा दुसरा असा प्रश्न होता की 7 दिवसांमध्ये ते इनफ होता म्हणजे शिकून होतं का सगळं तुम्ही 13 तारखेला पासून फ्री होताय किंवा तुम्ही तेव्हा करू शकताय तर सपोज तुम्ही आता ऍडमिशन घेतलं 13 तारखेपासून सपोज तुम्हाला जमत असेल तर तुम्ही रेकॉर्डिंग घेऊन करू शकता पहिला ऑप्शन दुसरा तुम्ही परत करायचं असेल तर पुढच्या महिन्याची बॅच परत अटेंड लाईव्हची पण करू शकता हे तुमच्याकडे ऑप्शन आहे दुसरं हे आठवड्याभरात म्हणजे आठवड्याभर पुरेसा आहे का किंवा त्याच्यामध्ये कळेल का तर आठवड्याभरात आपण सिलेबस कम्प्लीट करतोय आणि तो सिलेबस काय तर नेमकं पैसे कमवण्याच्याच गोष्टी आपण शिकणार आहोत त्याच्यात बाकीच्या इकडच्या तिकडच्या गोष्टी शिकणार नाही आहोत इकडचं तिकडचं सगळं तुम्हाला शिकवायचं आणि शेअर मार्केटचं नॉलेज जर द्यायचं ठरवलं तर हेच सेम सेशन मी तुम्हाला 6 महिने शिकवू शकतो आणि 6 महिने झाल्यानंतर तुम्ही डोकं धरून म्हणाल की नेमकं काय करायचं आता पैसे कमवण्यासाठी करायचं काय हे कळणारच नाही म्हणून नेमकं तुम्हाला पैसे कमवण्याचीच नॉलेज दिले जाणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही ऍक्च्युली ते ट्रेड करू शकाल अच्छा म्हणजे हे 7 दिवस तुम्ही सिलेबस संपवणार त्याच्यानंतर तुम्ही जे प्रॅक्टिकल सुरू होतात वगैरे ते डेली येणार का येस डेली ते प्रॅक्टिकल लिटी मध्ये सुरू होऊन जात ज्याच्यामध्ये त्याचा वापर करून तुम्ही ऍक्च्युअल पैसे कमवाल ठीक आहे सर थँक्यू मी आता कसं काय करू मग सॉरी काय मी 13 तारखेनंतरच फ्री आहे तर मी आता कसं काय करू आता तुम्ही सपोज कोर्सला फीस भरली आणि ती कोर्स फीस भरल्यानंतर तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन झालात तुम्ही लाईव्ह अटेंड करू शकत नाही नो प्रॉब्लेम तुम्ही ग्रुपमध्ये राहू शकता किंवा तुम्ही रेकॉर्डिंग आल्यानंतर सगळी रेकॉर्डिंग तुम्ही रेकॉर्डिंग जे असेल ती 1 बाय 1 बघा काही प्रश्न असेल तर कॉल करा नाही तर तुम्ही परत तुम्हाला ते केल्यानंतर असं वाटतं किंवा मला लाईव्ह परत करायचं तर लाईव्ह पुढची बॅच तुम्ही ती पण करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आणि आपण समजा लाईव्ह पुढची बॅच केली तर त्याच्यासाठी परत वेगळे पैसे भरावे लागतात नाही 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 एकदाच पैसे भरायचे फ्री आहे ना फ्री ऑफ कोर्स जसं आज आपण केलं फ्री एकदाच पैसे भरायचे एकदाच एकदाच अच्छा यस ठीक आहे सर थँक्यू मॅम यस योगेश सर तुम्हाला अनम्यूट केलंय मंथन सर थँक्यू फॉर द पेमेंट दिग्विजय सर थँक्यू फॉर द पेमेंट सुप्रिया मॅम थँक्यू फॉर द पेमेंट योगेश सर तुम्हाला अनम्यूट केले प्लीज अनम्यूट करा ओके राकेश सर तुम्हाला अनम्यूट केलंय सर एक विचारायचं होतं मला आपण कोर्स वगैरे केल्यानंतर कन्सिस्टंट अर्निंग साठी काय करू शकतो किंवा त्याचे किती आपली इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे आणि इंट्राडे म्हणून नाही किंवा पोझिशन याच्यामध्ये आपण एक ऍव्हरेज मंथली इन्कम कसं काढू शकतो आणि याला आपण एज अ करिअर म्हणून पण बघू शकतो का किंवा साईड बाय साईड जसं की सब ब्रोकरशिप घेऊन म्हणजे त्या टाईपचं पण आपण पुढे स्वतः याच्यामध्ये ग्रो करू शकतो का आपला कोर्स झाल्यानंतर ओके सो तुम्हाला ह्याच्यामध्ये पैसे कमवण्यासाठी कन्सिस्टंटली काम करावं लागेल तुम्हाला जर इंट्राडे ट्रेडिंग करून पैसे कमवायचे असतील तर रोज तुम्हाला याच्यावरती अभ्यास करावा लागेल तुम्हाला जर इंट्राडे करायचं नाहीये तुम्हाला बाकीच्या याच्यात पैसे कमवायचे असतील तर तुम्ही आठवड्यातून अर्धा तास काढलात तरी काम होऊ शकतं त्याच्यानंतर तुम्हाला याच्यात करिअर घडवायचं असेल तर करिअर ऍज अ ट्रेडर म्हणून तुम्ही नक्कीच करू शकता की तुम्ही फुल टाइम ट्रेडिंग मध्ये आहात
फुल टाइम ट्रेडिंग म्हणजे दिवसभर बसण्याची गरज नसते. फुल टाइम ट्रेडिंग म्हणजे तुम्हाला क्वालिटीज तुमचे स्किल्स वाढवायचे आहेत ते ट्रेडिंगचे, की मी बाबा एंट्री केली की 10 मिनिटात पैसे घेऊन बाहेर पडू शकतो असं पण करता येईल, पण ते लगेच पहिल्या दिवसापासून होत नाही. सुरुवात करताना 2-5 हजार रुपयांनी स्टार्ट करायचे, 10,000, 15,000, 20,000 असं वाढवत वाढत तुम्हाला ऍक्च्युअली ट्रेड करण्यासाठी ऑन अ डेली बेसिस चांगले जर ट्रेड करायचे असतील तर अकाउंटमध्ये तुमच्याकडे 1.5-2 लाख रुपये असायला पाहिजेत चांगल्या लेवलचे ट्रेडिंग, म्हणजे तुम्हाला प्रोफेशनल फुल टाइम उतरायचं असेल तर. आणि याच्यामध्ये तुम्हाला सब ब्रोकरशिप आणि त्या सगळ्या भानगडीत पडण्याची गरज नाही, कारण की दॅट्स अ बिझनेस. तो बिझनेस करण्यापेक्षा तुम्ही स्वतः ट्रेड करून भरपूर पैसे कमवू शकता, कारण की बिझनेस करण्यासाठी अख्खा सेटअप तसा लागतो, तशा गोष्टी लागतात, तसे एक्सपिरियन्स लागतात. नुसते तुम्ही कोर्स करून तुम्ही स्वतः कोर्स करायला गेलात, असे बरेच लोक आमचा कोर्स करतात, आम्ही सगळ्या गोष्टी तुम्हाला देतो, रेकॉर्डिंग देतो, सगळं मटेरियल देतो, तर बरेच लोक ते घेऊन लोकांना असं वाटतं ते वापरून पण मी बिझनेस करू शकतो. हा बघ समीर सारंग इथं बसून मागच्या 6 वर्षापासून 8-8 हजार रुपये गोळा करतोय, त्यांना ते दिसतात. हे एवढं सोपं नाही आहे लोकांना हेल्प करणे. 8,000 मध्ये 8,000 रुपये एवढी किरकोळ गोष्ट आहे, पण लोक 8,000 रुपये घेतल्यानंतर काही लोक आमच्या डोक्यावरती असं बसतं जसं त्याने आम्हाला विकत घेतलेलं आहे, पण तरी त्या लोकांना आम्ही प्रेमानी सगळ्या गोष्टी शिकवतो. खूप पेशन्स लागतात, मागचा तासभर झाला मी लोकांशी फक्त प्रश्नांची उत्तरं देत बसलोय. तर हे पेशन्स लागतात, एक्सपिरियन्स लागतात, त्या सगळ्या भानगडी करण्यापेक्षा आपण शिकून ट्रेड करून भरपूर पैसे कमवून करिअर घडवू शकतो आपलं. ओके, क्लिअर आहे राकेश सर? क्लिअर आहे, थँक्यू सो मच. ओके, सो सगळे प्रश्न झालेले आहेत, हँड रेज केले होते, सगळ्यांची उत्तरं दिलेली आहेत. थँक्यू सो मच, तुम्ही एवढा वेळ दिलात, एवढे वेळ माझं सगळं ऐकलात, खरंच मनापासून धन्यवाद सगळ्यांचं. मी खरंच मनापासून धन्यवाद करतो, जे लोक पैसे भरतात त्यांचं स्पेशल थँक्यू, कारण की तुम्ही स्वतःसाठी एक डिसिजन घेतलं, एक पाऊल टाकलं, फक्त स्वप्न बघत नाही आहात, तर तुम्ही ठरवलं की हे स्वप्न ऍक्च्युअल मध्ये कन्वर्ट करायचे. आणि आतून कुठून तरी आवाज आला असेल की ह्या बाबाला जो काही बोलतोय त्याचा ऐकू आणि कोर्स करायला हरकत नाही, खरंच विचारा तुम्हाला स्वतःला की 8,000 मध्ये एवढ्या गोष्टी कुणी देणारा तुमच्याकडे आहे, तर प्लीज ते करा आणि स्वतःचं आयुष्य बदला. कारण की तसंच रडत गळत राहण्यापेक्षा काहीतरी शिकून रिस्क घेऊन नक्कीच आयुष्य बदलता येतं. आम्ही आहोत तुम्हाला हेल्प करायला, या शिका आणि मोठे होऊ आपण. हॅपी वीकेंड. तुम्हाला जर का रेकॉर्डिंग पाहिजे असेल तर प्लीज मेसेज करा आम्हाला, तुम्हाला आम्ही रेकॉर्डिंग देऊ याची. घरातल्यांना दाखवा, शिका, पैसे कमवा, आम्ही आहोत तुम्हाला हेल्प करायला. थँक्यू सो मच, हॅपी वीकेंड, एन्जॉय. See you soon. Bye-bye.